सर्व सहकाऱ्यांना आजच्या आपल्या संवादाचं शीर्षक आहे दारिद्र्यापासून जागतिकीकरणापर्यंत. म्हणजे हा स्वातंत्र्यानंतरचा आर्थिक इतिहास आहे. तर अर्थशास्त्राचं जग, बिझनेसचं जग, त्यातल्या सरकारी धोरणांचं जग आणि 47 पासून आजपर्यंतची आपली वाटचाल हे म्हणजे कसं असतं, कसं असतं तर म्हणाले भारताने एकदा भारताच्या शास्त्रज्ञांनी एक अवकाशयान डेव्हलप केलं की जे समनुष्य मनुष्य मॅन्ड स्पेस मिशन, त्याच्यामध्ये एक टेक्नॉलॉजिकल त्याचं एक वैशिष्ट्य होतं. मी त्याला प्रॉब्लेम नाही म्हणत आहे, टेक्नॉलॉजिकल वैशिष्ट्य होतं. वैशिष्ट्य काय की ते आकाशात जाणार आहे, येऊ शकणार नाहीये. म्हणून मग पेपरला जाहिराती बिराती दिल्या जातात की असं भारताच्या वतीने त्या अवकाशयानामध्ये जायला कोण तयार आहेत, अर्ज करा. किसको पागल कुत्त्याने काटा आहे की जायचंय परत यायचं नाहीये, पण आले अर्ज. आणि मग प्रिलिम्स, मेन्स, इंटरव्ह्यू, यावर्षीची परीक्षा पुढल्या वर्षी, प्रिलिमचा निकाल त्याच्या पुढल्या वर्षी, असं करत करत का होईना, पण एक टप्पा फायनली असा आलाच की आता फायनल सिलेक्शन. मराठी माणसं त्याला फारशी बसली नव्हती हे वेगळं सांगायला नको. कोण डोक्याला ताप करून घेणार, यायला आपल्याला का उद्योग कमी झाले का, ए जा पुढं असं. पण जे फायनल इंटरव्ह्यू साठी सिलेक्ट झाले त्याच्यामध्ये अर्थातच एक सरदार होता, एक मारवाडी होता, एक गुजराती होता, वगैरे वगैरे. ते केंद्र सरकारचं पॅनेल बसलं इंटरव्ह्यूला आणि एकेकाला बोलवलं. पहिला समोर सरदारजी, तुला माहितीये का, म्हणाले की जायचंय परत यायचं नाही. तो म्हणला माहितीये, काय प्रॉब्लेम नाही मला. पॅनेलनी विचारलं की जायला का तयार आहेस तू, परत यायचं नाहीये माहितीये तर जायला का तयार आहेस. तो म्हणला तो आमचा इतिहासाने दिलेला वारसा आहे, संपूर्ण भारतासाठी लढायचं आहे, 10वे पातशाहची सीख आहे आम्हाला, आम्ही करायचंच असतो त्याग देशाकरता, विशेष काय त्याचं. मग त्याला पॅनेलनी विचारलं की बरं ठीक आहे, हे काम करण्यासाठी तुला पैसे किती हवेत. तो सरदार म्हणला की विचारताच आहात म्हणून सांगतो, नाही तर मी काही का पैशा करता करत नाही, तर विचारताच आहात आणि काही बजेटमध्ये दिसते व्यवस्था तुमची. तर तो म्हणाला 3 लाख रुपये हवेत. पॅनेलने विचारलं 3 लाख घेऊन काय करणार. तो म्हणाला काय करणार, मुलाबाळांच्या समवेत एकदा अमृतसरच्या सुवर्ण मंदिरात जाऊन येईन, शिखांचे जे 5 पवित्र गुरुद्वारा मानतात पाचींचं दर्शन घेईन, पोराबाळांचं बरोबर आईस करीन, डिस्नीलँडमध्ये जाऊन येईन, भरपूर आईस्क्रीम खाईन, भरपूर भेळ खाईन, काय चिकन खाईन, काय त्याला म्हणायचं असेल ते सगळं. दसवे पातशाचं नाव घेत असल्यामुळे भरपूर दारू पिऊन म्हणत नसणार असं आपण गृहित धरू. मग आईस करीन म्हटला आणि मग मी जाईन. ठीक आहे, आता काय पाहिजे आयुष्यात, मग जाईन मी. थँक्यू म्हणाले, कळवतो. पुढचा जो होता तो गुजराती, त्याला बोलवलं, तू का जायला तयार आहे. तो म्हणाला गांधीजी, सरदार पटेल या सर्वांचा आता आम्हालाही वारसा आहे, आम्हीही देशासाठी काम करायचं असतंय. चांगली गोष्ट आहे, म्हणजे पैसे किती पाहिजेत. हा गुजराती माणूस म्हणाला 6 लाख रुपये पाहिजेत. पॅनेल दचकलं. पॅनेल म्हणलं ते सरदार आला होता तो 3 लाख रुपये देतोय, तुझे डबल, एवढे कशाला. तो गुजराती माणसाच्या चेहऱ्यावरचं जे प्रसन्न तजेलदार वर्करनी बालकासारखं वाटणारं हास्य ते अजिबात हल्लं नाही. तो म्हणाला मग आमची सर्व्हिस बघा, आमचं प्रॉडक्ट बघा, आमचं काम कधी पण जास्ती सुपिरियर असतं. तुम्हाला चांगलं प्रॉडक्ट हवं असेल, चांगली सर्व्हिस हवी असेल तर 4 पैसे जास्ती मोजायची तयारी पाहिजेच. पॅनेल म्हणलं ओके थँक्यू. तिसरा शेवटचे मुलाखत ज्याची होती तो मारवाडी, त्याला म्हणाले तू का जायला तयार आहे. तो म्हणाला आमचा पण वारसा आहे, मारवाड पण भारतासाठी लढलेला आहे. दरवेळची लढाई तलवारीने असते असं समजू नका, जेव्हा तलवारीने होती तेव्हा सुद्धा लढलाय, पण जेव्हा व्यापार आणि बिझनेस पैसा हा असतो आमचा वारसा आहे हा. खरोखर आपण मराठी भाषेत बोलतो, पुण्यामध्ये मराठी माणसं भेटतो म्हणून खरंच लक्षात घेतलं पाहिजे की ऍक्च्युअली मराठीमध्ये उगाच चुकीच्या आहेत या म्हणी, माझं म्हणणं चिक्कू मारवाडी वगैरे. खरोखर मारवाडी माणूस आपला वारसा भारताच्या आता जगाच्या कानाकोपऱ्यात जातो, पण जातो तो खांद्यावर भारताचा झेंडा असतो, त्याच्या भारतीय संस्कृतीचा झेंडा असतो. आणि पार जे भारताचे समस्या प्रधान भाग आहेत, एकात्मतेला जिथे धोका आहे ते भाग सुद्धा, तिथे भारतीय म्हणजे कोण आहेत.
तर अनेक ठिकाणी दिसेल की सरी तिथला बिझनेस व्यापार तिथला तिथला मारवाडी माणूस चालवतो, नुसता चालवतो नाही, दोन खोल्यांच्या घरात राहतो. बाहेरची खोली म्हणजे दुकान असतं, मध्ये भिंत, आतली खोली म्हणजे त्याचं घर असतं. दुकान 24 तास, त्याला काय वॉलमार्ट आणि मॅकडोनाल्ड आणि KFC वगैरेची भीती नाही वाटत त्याला. 24/7 घरपोच माल म्हणाला. आमच्या घराच्या इथला आमच्याकडे माल ज्याचा आहे तो त्याचं दुकान मारवाड्याचं. आम्ही घर बदललं, आता लांब गेलो तरी स्ट्रॉबेरी आली की त्याचा घरी फोन येतो की फ्रेश स्ट्रॉबेरी ले पाठवू का. त्याला कस्टमर सर्व्हे, त्याला कस्टमरची नीड, त्याच्या रक्ताच्या कणाकणात आहे, जेनेटिक कोड आहे. आणि ते तो बिझनेस तो मारवाडी उत्तर देतो की आम्ही पण भारतासाठी करतो, आम्ही भारताच्या कानाकोपऱ्यात जात असतो आता जगाच्या. ठीक आहे म्हणाले. पॅनेलने त्याला विचारलं पैसे किती पाहिजेत, तो म्हणाला 9 लाख पाहिजेत. पॅनेल दचकलं, 9 लाख घेऊन काय करणार एवढे 9 लाख, सेम आमचं प्रॉडक्ट पहा, आमची सर्व्हिस पहा, म्हणून तो गॅरंटी पण देतो 3 वर्षाची, नंतर तुम्हाला आफ्टर सेल सर्व्हिस हवी असेल ती पण देतो. बरं म्हणतो पॅनेल, 9 लाख घेऊन काय करणार आहेस तू. तो म्हणतो त्यातले एक तृतीयांश 3 लाख रुपये मी आईस करायला वापरीन, काय कोपऱ्यावरची पावभाजी खाईन, ती जैन पावभाजी लागते, कांदा लसूण चालत नाही पण पावभाजी पाहिजे. मजा करीन माझ्या कुटुंबियांच्या बरोबर, नंतर दिलवालाला मंदिरामध्ये जाऊन दर्शन घेऊन येईन आणि मग जाईन आकाशामध्ये. 3 लाख रुपये ह्या गुजराती माणसाने आधी सांगितलेले की 3 लाखात आईश, 3 लाख बिझनेसमध्ये गुंतवीन आणि मग जाईन अवकाशात. मारवाडी माणूस म्हणतो 3 लाखात आईश, 3 लाख बिझनेसमध्ये गुंतवीन म्हणजे माझ्या पोराबाळांचं पण मला काळजी करण्याचं कारण नाही. आणि म्हणतो 3 लाख रुपये सरदारजीला देऊन सांगेन तुझा. प्रशासनात शिरल्यानंतर भारताची अर्थव्यवस्था, प्रशासन, आता ते कॉर्पोरेट सेक्टर म्हणजे खासगी प्रशासन, तिथे विषयाचं नाव येतं मॅनेजमेंट, व्यवस्थापन शास्त्र. पण सार्वजनिक क्षेत्र आणि प्रशासनातून काम करायचं तर त्याचं नाव आहे पब्लिक सेक्टर. आणि हेतूंमध्ये मुख्य फरक आहे. कॉर्पोरेट सेक्टरचा मुख्य हेतू प्रॉफिट, त्याला काय पाप आणि गैर समजण्याचं कारण नाही. प्रॉफिट शब्द हा शिवी होता असं आपल्या देशाच्या स्वातंत्र्यानंतरच्या आर्थिक इतिहासातला एक कालखंड आहे, पण आता तो नाही. जो खासगी व्यवसाय आहे काय पाप नाही, योग्य तर तो गिरायकाला न लुबाडता चांगली सर्व्हिस देऊन जर नफा कमवत असेल त्याचा हक्क आहे आणि त्याच्याशिवाय त्याला बिझनेस चालवता पण येणार नाही. पण पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशनचा तो हेतू नाही. पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशन, मग त्यामध्ये पब्लिक सेक्टर पण आलं, त्याचा मुख्य हेतू आहे वेलफेअर मॅक्सिमायझेशन, नॉट प्रॉफिट मॅक्सिमायझेशन. नफा वाढवणे नव्हे, जनहित, समाजहित वाढवणे. तरी त्याच्या गाभ्याचा विषय शेवटी व्यवस्थापन राहतोच. तो शिकताना आम्ही एक छान किस्सा ऐकला, प्रसंग, की असं कुठलं तरी एक प्रॉडक्ट आहे ते हवंय आणि भारताच्या वेगवेगळ्या भागातल्या ज्या विविध जमाती लोकसमूह आहेत म्हणजे यांना जर विचारलं की हे देतो का, प्रॉडक्ट सप्लाय करतो का, त्यांचा रिस्पॉन्स कसा असेल ह्याच्यात ते बिझनेस आणि व्यवस्थापनाचं मॅनेजमेंट ओरिएंटेशन येतं. पहिले आपण बहुधा आपण सगळे हे देतो का, आपण तो बरं यार तुला मी सापडलो का चायला, ए डोक्याला कटकट, मला इथे कमी झालंय, मला सकाळी जायचं असते, नोकरी करायची असते, डोक्याला ताप आहे, खाली पिली का, मला काय दुसरं काम नाही का, हो पुढं. मग जाऊन जर गुजराती किंवा मारवाडी माणसाला विचारलं की हे देतो का, तो म्हणेल एक दिवसाकरता ठेवा, उत्तर उद्या देतो. मधल्या दिवशी तो ह्याच्या असे स्पेअर पार्ट सगळे बाजूला काढेल, अभ्यास करेल त्याचा, त्याचे जे सप्लायर्स आहेत त्यांना बाजारामध्ये फोन करेल, त्यांच्याकडनं कोटेशन्स घेईल, किमान प्रत्येकाची 3 घेईल. ते करताना तो प्रत्येकाशी निगोशिएट, चर्चा करेल की हे मला 90 डेज क्रेडिट तू द्यायचं आणि फॅक्टरी प्राइस किती आणि तू इथे मला डिलिव्हरी देतो का, मग तो इनव्हॉइस तयार करेल, मग ते सगळं घेऊन आणखी कोणातरी तिसऱ्याशी तो त्या दिवसभरात संपर्क करेल की तुला मी हे स्पेअर पार्ट्स रवाना करतो, तुझं काम त्याची असेंब्ली एकत्र करायचे आणि मला हे प्रॉडक्ट तू सप्लाय करायचं देतो का आणि तुझी किंमत सांग. त्या सगळ्याचा तो त्या दिवशी स्टडी करेल, मग आपलं कोटेशन तयार करेल, कधी कॅल्क्युलेटर वापरेल, आता कम्प्युटर वापरेल, पण जे कॅट बिझनेसमधले बाप लोक त्यांना ते लागत नाही, त्यांचं असं गणित चालू असतं आणि खिशामध्ये अशी एवढीशी डायरी असते त्याच्यावर करोडोंचे व्यवहार त्यांचे चालू असतात, पण 4 आणायचे सुद्धा गडबड नाही त्याच्यात कुठे. दुसऱ्या दिवशी तो आपल्याला उत्तर देईल की देतो, नो प्रॉब्लेम, त्याच्यामध्ये त्यांनी आपले 15% प्रॉफिट पण ऍड केलेला असतो. आणि मग तो त्याच्यात कॅश डिस्काउंट, ट्रेड डिस्काउंट, तो म्हणतो की इथनं तुम्ही डिलिव्हरी घेणार का मी तुम्हाला द्यायची,
तो आपल्याला सप्लाय करताना म्हणेल 50% ऍडव्हान्स 50% ऑन डिलिव्हरी, पण त्याला कच्चा माल आणि स्पेअर पार्ट जो देणार त्याला तो म्हणतो 90 डेज क्रेडिट. ही ऑर्डर ही मिळालेली ही घेऊन तो बँकेकडे पण जाईल आणि तो म्हणेल हे बघा माझ्यापाशी ही ऑर्डर आहे तर मला ओडी ओव्हरड्राफ्ट किती द्यायचा आहे किंवा मला टेम्पररी काय वॉट एव्हर 90 डेज क्रेडिट, त्याचा पण इंटरेस्ट खाली पाडून घेऊन कसं आहे असं सर्व करून पण तो देईल. त्याचं फायनल उत्तर आहे येस आय कॅन डू इट. आम्ही व्यवस्थापन शास्त्र शिकताना सर्वात भन्नाट वाटलेला किस्सा शिकलो की जाऊन सरदारजीला विचारा हे देतो का, अँड देर इज ओनली वन क्वेश्चन. सरदारजी एकच प्रश्न विचारेल, इज इट मॅन मेड, देन आय कॅन डू इट. ज्या जगामध्ये आपण आहोत ते जग समजावून घ्यायचंय, त्या जगामध्ये जर जिंकायचं असेल व्यक्तीपासून समूह आणि राष्ट्राच्या पातळीला तर आपल्याला अर्थशास्त्र पण कळणं आवश्यक आहे. बिझनेस नुसतं कळणं नाही, जमला पाहिजे, करता सुद्धा आला पाहिजे. भविष्य काळ नोकरदारांचा नाही, भविष्य काळ बिझनेस म्हणजे फायनान्स आणि टेक्नॉलॉजी ज्यांना समजते अशातलाय. माझा लाडका शब्द आहे म्हणून मी वापरतोय ईश्वर कृपेने, हे मला बऱ्याच आधी लक्षात आलं की आपल्या इव्हन माइंडसेट मध्ये काही मूलभूत बदल आवश्यक आहेत. मूळ समर्पण, मूळ बांधिलकी, सामिलकी जी तुम्ही ऐकलीच आहे ती आहे ह्या देशाचा कार्यकर्ता होणे. पण जे देश राष्ट्र असं काही शब्द वापरून आपापली कामं करतात अशा थोडं नंतर दुर्दैवाची गोष्ट दुःखाची पण मी असंही पाहिलं की ते अर्थशास्त्राचा अभ्यास करतच नाहीत. नुसतं खूप उत्कट बोललं आणि भावनिक समर्पण खूप असलं त्याग तपस्या नाहीये पुरेसं असं वाटणारे काही आहेत, नाहीये पुरेसं. हार्ड वस्तुस्थितीतल्या जनसामान्य जगतो कसा, अंगावरचे कपडे कोणते कसे घालतो, ते कुठून येतात, दोन वेळच्या खाण्याचं काय करतो, डोक्यावर छप्पर त्याचे येतं का नाही येत, त्याचं त्याला फायनान्सचं लोनचं बँकिंग आहे का, त्याच्या जीवनाच्या असुरक्षिततेमध्ये इन्शुरन्स त्याला आहे का, हेल्थचा असो विविध तरांचा, कृषीचा असो आरोग्याचा असो. जे ज्येष्ठ नागरिक सिनियर सिटीजन्स आहेत हे आर्थिकदृष्ट्या पोराबाळांच्यावर अवलंबून नकोत, जेणेकरून पोराबाळांची पण जी झेप आहे ती मोठी राहील, त्या पंखांमध्ये साखळ्या नाहीत राहणार. मुलांना आई वडिलांना सांभाळाय शिकवायची गरज पडता का म्हणे, आणि ज्या देशाला त्यासाठी कायदा करायची वेळ येते लानत आहे उसपे समाजावर. आणि ज्या पोरांना सांगावं लागतं आई वडिलांना सांभाळण्यासाठी तुमचा कायदा आहे केला नाही तर सीआरपीसी नुसार फौजदारी गुन्हा आहे, थूत त्यांच्या जिंदगानीवर. पण व्यवहारातल्या आर्थिकदृष्ट्या जर सिनियर सिटीजन ज्येष्ठ नागरिकांचा आर्थिक भार तरुण पिढीवर नको असेल तर त्याला बॅकअप आहे इन्स्टिट्यूशनल, त्याला मॉर्टगेजच्या व्यवस्था आहेत, त्याला ज्येष्ठ नागरिकांना कर सवलती आहेत. त्याचे लाखो माणसं रोज सकाळी उठतात, लाखो करोडो, आता तर आपण 110 कोटी हून जास्त, आणि आपापलं सकाळचं आवरून आपापल्या कामांच्यावर जातात. त्यातले काही जण काम करतात, काही जण करत नाहीत, बहुसंख्य केल्यासारखं दाखवतात पण करत नाहीत, काही जण आपण केलं नाही असं दाखवतात पण खूप करत असतात. दिवसभर काम न करताच थकून परत येतात, याचा अर्थ ते सरकारी यंत्रणेत असतात ते उघड आहे. पण अशी करोडो माणसं काम करतात त्यातून इतिहासाला आकार येतो. चार चौघांचं काही निवडक पराक्रमी माणसांचं व्यक्तींचं काम म्हणजे इतिहास नाहीये किंबहुना, असा संपूर्ण सामाजिक आणि आर्थिक व्यवस्थेचा ढाचा बॅकअप असल्याशिवाय व्यक्तींचं कर्तृत्व फुलणार पण नाही. नुसतं खासगी पातळीला, आफ्रिकेमध्ये ज्या भागांच्या मध्ये एड्सचा प्रचंड प्रॉब्लेम आहे तिथलं लहान पोर आणि समजा भारतातलं किंवा युरोपमधलं, जपानमधलं, चीनमधलं, अमेरिकेतलं, तर याच्या काय जेनेटिक रचना आणि मेंदूमध्ये काय फरक नाहीये फारसा, पण त्याला अन्न खायला कोणतं मिळतं. तो ज्या घरामध्ये जन्म घेतो, लहानाचा मोठा होतो, त्याचे नॉन सांस्कृतिक मूल्य कोणती आहेत मानतो तो, त्याचं कर्तृत्व फुलून यायचं राहिलं. याच भारतीय सेटअपमधली तरुण पोरं पोरी मुलं मुली उठतात, आता कॅलिफोर्नियामध्ये जातात आणि मग अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष म्हणतो की आमच्या देशातली आयटी रिव्होल्युशन तुमच्यामुळे, मग ती इथे नाही येत करता, बिझनेसमध्ये इथे नाही यशस्वी होत आहेत. बुद्धी तीच आहे, माणूस तोच आहे, पण समाज व्यवस्था सतत निर्णय होणार, फायली पुढे सरकणार ते तुझं कर्तृत्व पाहून नाही, आडनाव पाहून, तुझे कॉन्टॅक्ट कोणाशी ते पाहून, की आर्थिक विकासाला सुद्धा बाधा आलीच. शिक्षण, आरोग्याची व्यवस्था, इतिहासाला आणि तुमच्या माझ्या जगण्याला आकार सुद्धा कसा येतो हे समजायचं तर आपल्याला किमान काही पातळीचं अर्थशास्त्र समजायला पाहिजे.
आणि विज्ञान सुद्धा किमान काही पातळीचं समजायला पाहिजे. मी मगाशी ईश्वर कृपा शब्द वापरला यासाठी की हे मला बऱ्याच आधी लक्षात आलं. उत्कटता एका 16व्या वर्षातली उत्कटता म्हणून देशकार्यन आपल्या परीने कार्यकर्ता होणं सुरू होईल, पण असं लक्षात आलं की मला या देशाचा कार्यकर्ता व्हायचा तर देश समजला तर पाहिजे म्हणून अभ्यासाला सुरुवात झाली. तो माझा एंट्री पॉइंट ठीक आहे की तो एंट्री पॉइंट होता इतिहास, पण पहिला आधुनिक भारत त्याचा अभ्यास करताना लक्षात आलं की असा नुसता भारत वेगळा काढून नाही कळणार आहे मला, कारण त्याचे धागे दोरे आणि पूर्व पश्चिम दक्षिण उत्तर आग्नेय वायव्य नैऋत्य ईशान्य ऊर्ध्व आधार उदिच्च वगैरे वगैरे सगळ्या म्हणजे मल्टी डायमेन्शनल त्याचे जे धागे दोरे आहेत हे आधुनिक जगाशी सुद्धा आहेत. म्हणजे एकीकडे मध्ययुगीन आणि प्राचीन भारतही करावा लागतो अभ्यास, आधुनिक जगही करावं लागतं. म्हणजे विशेषतः औद्योगिक क्रांतीनंतर मानवी जीवनात प्रचंड आमूलाग्र बदल झाले, ते जर कळले नाहीत की कृषीवर आधारित मानवी संस्कृती कडून उद्योगधंद्यांवर आधारित मानवी संस्कृती, वस्तूची मागणी आधी नोंदवायची त्या मागणीनुसार उत्पादन किंवा सेवा तयार होणार असा एक अर्थव्यवस्थेचा कालखंड सावकाश हलण्याचा, आणि तिथ्या उलट एका छताखाली हजारो माणसं काम करतायत, धारधार धारधार कन्व्हेअर बेल्टमध्ये एकच प्रॉडक्ट तयार होत आहे, त्याची जाहिरात त्याची डीलरशिप त्याची दुकानं पण प्रॉडक्शन इन अँटिसिपेशन ऑफ डिमांड, यांनी जो स्वीपिंग आमूलाग्र बदल आम्हाला घडला त्यावेळेला कळला नाही म्हणून गोऱ्या साहेबाला आमच्यावर राज्य करता आलं 150 वर्ष. आम्हाला विज्ञान नाही समजलं, आम्हाला आधुनिकता नाही समजली, आम्हाला लष्करी संघटनेची जी रचना आहे ती नाही समजली, आम्हाला हे आर्थिक जगत कुठे चाललंय हे नाही समजलं, क्षमता काय कमी होत्या काय. दुसरं इंग्रज मराठा युद्ध 1802, त्यामध्ये इंग्रजांचा सेनापती होता त्यावेळेचं नाव आर्थर वेलस्ली, नंतरचं आणि इतिहासातलं प्रसिद्ध नाव आहे ड्यूक ऑफ वेलिंग्टन, ह्यांनी नेपोलियनला हरवलं आणि नंतर तो इंग्लंडचा पंतप्रधान पण झाला. या ड्यूक ऑफ वेलिंग्टननी लिहून ठेवलेलं आहे की नेपोलियनला हरवण्यापेक्षा मराठ्यांना हरवणं मला जास्त अवघड गेलं. पराक्रम आणि कर्तबगारीत काय कमी होतो काय कुठे पण. अरे तलवार आणि बंदुकीची लढाई आहे ती, पण मशीन गनची लढाई आहे आणि ती पण तलवार घेऊन लढणार आहे. तुझी जात कोणती, तुझा पंथ कोणता, तुझी भाषा कोणती ह्यानी लढणार, तो समोरचा जो लढणार त्यांच्या बाजूला आपलेच लोक होते लढणारे. इंग्रजांकडची बहुसंख्य सेना म्हणजे कोण होती, भारतीयच होते मुळातले. अर्थव्यवस्था समाज व्यवस्था सांस्कृतिक मूल्य विज्ञानातली प्रगती यातून त्या समाजाच्या सगळ्या प्रगतीला आकार येतो. मग त्यामध्ये नारायण मूर्ती निर्माण होतात, अब्दुल कलाम निर्माण होतात, सचिन तेंडुलकर निर्माण होतो, लता मंगेशकर निर्माण, विक्रमादित्याशिवाय कालिदास नाही निर्माण होऊ शकत. कालिदासाची प्रतिभा उफाळून यायला विक्रमादित्य पण लागतो, पण विक्रमादित्य मोठा नुसता राज्यकर्ता म्हणून नाही ठरत किंवा वीणा वाजवता येत होती म्हणून, कालिदास आणि असे जीवनाच्या सर्व क्षेत्रांमधले प्रतिभावंत कालिदास निर्माण होतात ते भारताचं सुवर्णयुग असतं. आणि आपलं स्वप्न आता हवंय इतिहासात वळून नुसतं त्याच्यावर नाही समाधान. मग जाणवलं आपल्याला अर्थशास्त्र कळायला पाहिजे, तसं जाणवलं 20व्या शतकातलं मानवी जीवन समजायचं असेल आणि इथून पुढची वाटचाल तर विज्ञान समजायला हवंय आपल्याला. क्वांटम मेकॅनिक्स आणि रिलेटिव्हिटी समजली नाही तर जीवनाचा आपला अंडरस्टँडिंग गंभीररित्या अपुरं राहणार आहे. आता तो नंतर येईल, विज्ञानाबाबतचं नंतर येईल, पण अर्थशास्त्र हार्ड वस्तुस्थितीतला आर्थिक अभ्यास आपल्या याच्यातला. त्यामुळे शिरलो आजच्या संध्याकाळी आपण आपल्या हाताशी असलेल्या वेळामध्ये ते समजावून घ्यायचा प्रयत्न करणार होतो. मला हेही माहिती आहे की गेले 4 दिवस खरं म्हणजे तुमच्या सगळ्यांबद्दलचे नितांत मनपूर्वक आभार माझ्या अंतकरणात आहेतच, खरा करेक्ट शब्द त्याला कृतज्ञता. आपण संध्याकाळी 6 इथे जमतो, वर्करने याच्यात असं काय मनोरंजक काही नाहीये, आणि जे आहे त्याला माझी काय आपण अजिबात अलर्जी नाही आपल्याला मनोरंजनाची, पण आपलं हे नाही ना आहे अतिशय गांभीर्याने चैतन्यशाली पद्धतीने पण ठिल्लरपणा उथळपणा न करता. आणि एखादा विषय सोपा करायचा म्हणजे याचा अर्थ तो उथळ नाही करायचा, आणि सखोल आणि गांभीर्याने सांगायचं म्हणजे सगळं माझे स्टँडर्ड. आता ते ऑर्कुटवर कम्युनिटी आहे आपली चाणक्य मंडळची, त्याच्यावर काही जणांनी त्यातले काही इथे असतील अशी मला शंका आहे एक सर्व्हे घेतला की धर्माधिकारी सरांच्या लाडक्या काही शब्दरचना आहेत, त्याच्यात खाली यादी दिली आहे त्यांनी, त्याच्यातली एक लाडकी शब्दरचना आहे एरंडेल प्याल्यासारखा. जर अरे देशप्रश्नांचा अभ्यास नुसता अभ्यास हे काय काय असं कळवण्यास अत्यंत दुःख वाटते की
पण मग मला नेहमी वाटत आलेलं की एवढ्या सगळ्यांनी एरंडेल प्यायचं म्हणजे काळ्या बाजारातच घ्यायला लागेल. शिवाय बहुसंख्य जणांना लकडी पुलावरची रांग माहितीच असते जीव देण्याकरता. लकडी पूल मुख्य बांधला कशाला? जीव देण्याकरता. ज्या वेळामध्ये लोक तिथे जीव देण्यासाठी रांग लावून नसतील त्या वेळामध्ये ट्रॅफिक चालेल ती जीव घेईलच आपोआप, ती गोष्ट वेगळी. देशप्रश्नांचा अभ्यास ही ज्ञान साधना आहे आणि ती प्रसन्न चित्ताने करण्याची, कारण त्याची सगळ्यात महत्वाची कारण दोन. एक, बिकॉज इट इज फन, फन मजा आहे त्याच्यात. आणि दुसरं, कारण ते सेलिब्रेशन आहे, बिकॉज वी एन्जॉय दॅट. आपल्याला आज ज्या जंगलात शिरायचं आहे तिथे थोडी चित्ताची जास्ती एकाग्रता नेहमीपेक्षा आवश्यक आहे. ह्याच्यात असे फार किस्से, फार गोष्टी असं कमी आहे. गोष्ट आहेच ती अस्सल आहे खरं, म्हणजे मुळातली गोष्ट आहे ती. मुळामध्ये आपल्या गेल्या सर्व दिवसांचा आणि इथून पुढे भेटतो त्या दिवसांचा आपला हिरो भारत देश आहे. या आपल्या कहाणीच्या मध्ये भारत देश म्हणजे आपण सगळे आलोच त्याच्यात. व विशेषतः आज ज्या जंगलात शिरायचं आहे आपल्याला, ते आहे घनदाट, कधी वाटा आहेत कधी नाही आहेत. ती इंग्लिश शब्दरचना असते मिसिंग अ ट्री फॉर द जंगल किंवा मिसिंग अ जंगल फॉर द ट्री. म्हणजे काय? की एकाच झाडावर लक्ष दिलं, सगळं झाड समजावून घेतलं आणि त्याला काहींनी गुंडलं की जंगल तयार झालं, असं नसतं. असं नसतं. नुसती एक झाड समजावून घेतलं आणि अशी एक झाडं म्हणजे जंगल असं नसतं. एक झाडच्या जागी जेव्हा दोन, पाच, पन्नास, शंभर येतात तेव्हा त्या सगळ्यांना मिळून त्यांच्यात गुणात्मक बदल होतात. याला थोडस शास्त्रीय नाव आहे सिनर्जी. सिनर्जी, होल इज बिगर दॅन द सम टोटल ऑफ द पार्ट्स. त्यामुळे एकेका भागाचा अभ्यास केला, ते भाग फक्त असे नुसते जुळवले की एक समग्र रचना डोळ्यासमोर आली असं नसतं. त्या समग्रतेला त्याच्या उपभागांपेक्षा मोठा अर्थ असतो. मिसिंग अ ट्री फॉर द जंगल म्हणजे एक काहीतरी एक अभ्यास केला. अर्थशास्त्राच्या भाषेत त्याला शब्द आहे मायक्रो इकॉनॉमिक अभ्यास. एक इंडस्ट्री, एक बिझनेस, एक शॉप याचा अभ्यास केला आणि ते एक्स्ट्रापोलेट केलं, ते ठेवलं संपूर्ण देशावर की नसतं असं. उलट मिसिंग अ जंगल फॉर द ट्री कि मग काय, मी एकूण समग्र जंगलाचा अभ्यास करतोय, त्याची गुणात्मक वैशिष्ट्ये मला ही दिसत आहेत की ती सगळ्या झाडांना लागू झाली, तसं पण नसतं. जंगल सगळं समग्रतेचा अभ्यास, याला अर्थशास्त्रातला शब्द आहे मायक्रो, मॅक्रो. मॅक्रो लॉर्ड केन्स पासून चालू झालं. आपल्याला ते दोन्ही समजावून घेत तुमच्या माझ्या जीवनावर वैयक्तिक पातळीला सुद्धा त्याचा प्रभाव असतो, तो प्रवास समजावून घ्यायचा आहे. त्याचं आपल्याला सुचलेलं नाव आहे दारिद्र्यापासून जागतिकीकरणापर्यंत. 100% ही सत्यस्थिती आहे. स्वतंत्र होताना जगामधली आपली ख्याती दरिद्री देश, आणि तो स्वतंत्र होताना तिथपासून पुढे 3-4 दशक तरी वेळोवेळी जगातले तरातरांचे पंडित भारतावरचा अभ्यास करून मांडत होते. त्याचं सगळ्यात योग्य रूप एका किस्स्यामध्ये, किस्सा म्हणजे एका एका रिसर्च आहे, पेपर आहे तो. वर्ल्ड बँकेकरता स्टडी रिपोर्ट करायचा होता, ह्याचा काळ 60s दशक आहे, 60s दशक. आणि संपूर्ण जगातल्या देशांचा आणि अर्थव्यवस्थांचा अभ्यास करून त्यांना अहवाल द्यायचा होता. तज्ञांचं ते जे पथक होतं, त्या पथकाने तो दिला अहवाल. त्यामध्ये त्यांनी जगातल्या अर्थव्यवस्थांचं 3 गटात वर्गीकरण केलं होतं. ABC, अ ब क. अ म्हणजे विकसित अर्थव्यवस्था, डेव्हलप्ड. त्यामध्ये अर्थातच अमेरिका, पश्चिम युरोप, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, डेन्मार्क, स्वीडन, नॉर्वे. आणि अतिशय वेगाने हा अहवाल तयार करताना रशिया हे एक आर्थिक आणि वैज्ञानिक दृष्ट्या आणि राजकीय महासत्ता, लष्करी सुद्धा विकसित, हे अमान्य नव्हतं त्यावेळेला. पण ए हा जो गट होता ह्याच्यात आले हे सगळे देश. बी मध्ये आले की ते आज विकसित नाही आहेत पण त्यांना योग्य इंजेक्शन जर दिली तर ते विकसित होतील. त्यांना फंड्स, फायनान्सेस, दरवेळी त्या ग्रँट अनुदान पाहिजे तशी नव्हे, त्यांना लोन द्या, ती दीर्घकाळची कमी व्याजदर असलेली, आणि त्यांना त्यांची इकॉनॉमिक सिस्टीम अशी अशी सुचवा की या तऱ्हेने बदला, तुमचे संचित तोटा फार आहे तो कमी करा, तुमच्या व्यवस्थेमध्ये भ्रष्टाचार, विकासाचे तुमचे फंड खातो ते कमी करा, अशी काही मेजर्स आहेत, इन्फ्लेशनचं प्रमाण, चलन फुगवटा कमी करा. पण ब वर्गातल्या अर्थव्यवस्था म्हणाले की ज्यांना ह्या प्रकारची इंजेक्शन दिली आणि व्यवस्थेतले बदल, सिस्टेमिक रिफॉर्म,
केले तर त्याही विकसित होतील. आणि क वर्गामध्ये शेवटी अर्थव्यवस्था अशा त्यांनी मांडल्या, होपलेस केसेस, होपलेस गॉन ऑलरेडी बियॉन्ड रिडम्पशन, दुरुस्तीच्या पलीकडचे. यांना तुम्ही काय करा, हे मुळात हे बदल करणार पण नाहीत. हे स्थितीवादी आहेत, त्यांच्यात बदल आपण करू म्हणलं तरी ते ऐकणार पण नाहीत आपले. यांना तुम्ही सिस्टीमचे बदलही काही करा, यांच्या उद्यमशीलतेला चालना द्या, करोडो डॉलर्स तुम्ही याच्यात ओतले तरी काय, होपलेस केसेस टाकाऊ कचऱ्याच्या पेटीत फेकून द्या इतिहासाच्या. मला वाटतं तुम्हाला वेगळं सांगायची गरज नाही की त्या रिपोर्टमध्ये भारत क वर्गात होता. टाकाऊ फेकून द्या, शक्य नाही याच्यामध्ये बदल होणं. फाळणी होताना मुळात ज्या अर्थव्यवस्थेचा वारसा हाती पडला त्याच नाव आहे दरिद्री झालेला देश. हे गोऱ्या साहेबाचं कर्तृत्व होतं, त्याने जो हातात ठेवला देश. एकांगी अभ्यास करताना आज जगभर मी हे पाहतो सुद्धा, ब्रिटिश किंवा अमेरिकन इतिहासकार भारताचा इतिहास मांडतात, ते म्हणतात आम्हीच उलट यांची आधुनिकता घडवली. बघा हे कुठं आधी एक होते, आपसात भांडत पण होते, मागासलेले पण होते, त्यांच्यामध्ये जातीभेद पण होते, धर्मांवरनं भांडण होत. आम्ही होतो म्हणून निदान भागलं तरी थोड्या कत्तली होत, थोड्या म्हणजे किती, 1 मिलियन 10 लाख माणसं मेली. पण त्यांचा फोकस उलट असतो की एकात्मता आम्ही दिली, आधुनिकता आम्ही दिली, प्रशासन आम्ही दिलं, आधुनिक कायदा आम्ही दिला, टेलिग्राफ दिला, रेल्वे दिल्या, नवी शिक्षण पद्धती दिली, आता तर इतकंच काय इंग्लिश भाषा सुद्धा आम्ही दिली. चर्चिलचं म्हणणं खरं करणारी वर्तणूक उलट ह्यांनी केली 30-40 वर्षांमध्ये. बघा त्यांनी आम्ही जो चांगला वारसा दिला त्याचा ह्यांनी वाट ओळखली. पण हे एकांगी आहे, खरं नाही. हे मुळामध्ये त्यांनी हे सगळं दिलं हे काय, ते फार संतपुरुष होते म्हणून नाही दिलं, त्यातले काही होते वैयक्तिक पातळीला होत्या, काही जणांच्या प्रामाणिक ख्रिश्चन श्रद्धा होत्या की जगाला म्हणजे त्यात भारताला खरंच सुसंस्कृत करायचंय म्हणून आपण इथे आहोत, अमर पट्टा घेऊन आलेलो नाही होत, सर्व काळ राहायचं नाही. या यादीत माउंट स्टुअर्ट एल्फिन्स्टन होता, सिंध ज्यांनी काबीज केला तो चार्ल्स नेपियर होता, पुढे लॉर्ड रिपन होता, अशी काही येतील नावं. पण ते वैयक्तिक पातळीवर होते, ख्रिश्चॅनिटीतली एव्हॅन्जेलिकल परंपरा. पण जी ब्रिटिश साम्राज्यवादी सत्ता त्यांनी इथे ठेवली, हिचे मुख्य हेतू फंडे क्लिअर होते ब्रिटनच्या भल्यासाठी, ते केलं त्यांनी. दोष त्यांना कशाला द्या, आपण करू दिलं म्हणून केलं ना. आम्ही आता शाणे असलो तर इथून तरी पुढे दुसऱ्या कोणाला करू देणार नाही एवढं शहाणपण हा करोडोंचा देश शिकेल. हे शहाणपण शिकला तर जगातलं आपलं स्थान तर उलट आटळेल, ते कोण रोखू नाही शकत. हे किसिंजरला कळतं, प्रश्न आपल्याला कळतं का नाही. हा 47 मध्ये फुटलेला रक्ताळलेला भारत हातात घेताना अर्थव्यवस्थेचा सुद्धा वारसा होता दारिद्र्याचा वारसा होता. आता आर्थिक पंडित अभ्यास करून मांडतात की इथे ईस्ट इंडिया कंपनी येण्यापूर्वी आणि क्रमाक्रमाने हा भारत देश त्यांच्या हातात जाण्यापूर्वी भारत विकसित देश होता. ते जहां डाल डाल पर सोने की चिडिया करती है बसेरा, त्या गाण्यातली एक ओळ जरा बहुसंख्य जणांच्या सोयीची आहे, ते गोष्ट वेगळी. भारताचं वर्णन काय आहे त्या गाण्यातलं, जहां हर बालक एक मोहन है और राधा एक एक बाला. टाळ्या वाजवणाऱ्यांना शुभेच्छा आहेत माझ्या, त्यांचा 14 फेब्रुवारी बरा जावो अशीच ईश्वर चरणी प्रार्थना. पण ज्या देशातून सोन्याचा धूर निघत होता तो देश आम्ही विसरलो. ज्या देशात काठीला सोनं बांधून लोक जाऊ शकत होती तरी ते चोरीला जात नव्हतं असा देश, आणि घरात म्हाताऱ्या माणसांना शिरून दरोडेखोर तोंड डावळून बांधून घालून दरोडे करून जात आहेत असा देश, घरांना कुलप नव्हती असा देश, इथपासून कशी तुम्ही कुलप लावला अख्खं घर तोडून नेऊ असा देश. पण विकसित म्हणजे विशेषतः एक जाता जाता एकच आकडा सांगायचा तर जागतिक व्यापारामध्ये भारताचा वाटा 17.5% होता हे आता जग मान्य करतं. पारतंत्र्यात ईस्ट इंडिया कंपनीच्या प्रभुत्वाखाली जाण्यापूर्वी भारताचा जागतिक व्यापारातला वाटा 17.5% होता. स्वतंत्र होताना किती असेल, 0.0% निघतो. सध्या मी तुमच्याशी बोलतोय तेव्हा किती आहे, 94.94. आणि आपलं आत्ताच्या पंचवार्षिक योजनेमध्ये सॉलिड जबरदस्त महत्वाकांक्षी उद्दिष्ट काय आहे, 1.5 पर्यंत पोहोचायचं जागतिक व्यापारात. आमचा वाटा 1.5%, सिंगापूर 6%, एकतं हाँगकाँग 6%, चीन आता चीन डबल डिजिट मध्ये जायला लागला. चीनचा एकट्या चीनचा जागतिक व्यापारातला वाटा डबल डिजिट मध्ये झाला, अन्यथा बाकी युरोप अमेरिका नुसत्या अमेरिकेचा 22.5-23% निघतो. सध्या आपण खूप प्रगतीनंतर सध्या आपण 0.94% आणि आपल्याला गाठायचं आहे पंचवार्षिक योजनेच्या अखेरीला 1.5%.
पण जिथे 47 मध्ये हातात घेतलं तो संपूर्ण दरिद्री देश, तिथली शेती विध्वंस झालेला, तिथलं गाव हे जे बाजारपेठेचं पण युनिट होतं त्याचं तर गोऱ्या साहेबांनी वाटोळं केलं, पण त्याच्या जागी जी बाजारपेठ आणली ती भारताची आधुनिक बाजारपेठ नव्हती, ती जी कच्च्या मालाचा निर्यात करणारी आणि पक्का माल आयात करणारी, म्हणजे अविकसित अर्थव्यवस्थेचं सर्वात निर्णायक निकष. त्याचं पहिले 4-5 सांगायचे झाले तर त्याच्यामध्ये एक येतो एकूण राष्ट्रीय उत्पन्न किती आहे, त्याच्यात पण आपण कुठल्या नंबरवर येतच नव्हतं 47 साली. आहे त्या उत्पन्नाचा दरडोई म्हणजे पर कॅपिटा GDP दरडोई, ते काय ते भागिले लोकसंख्या, ती भागाकार वाढतोच आहे दरवर्षी, पण दरडोई उत्पन्नांमध्ये दारिद्र्याच्या ह्याच्यात जे रचना आहे अर्थव्यवस्थेची त्यामध्ये जे राष्ट्रीय उत्पन्न आहे हे कसं घडतं. अर्थव्यवस्थेची मुख्य 3 क्षेत्र, प्रायमरी सेकंडरी टर्सरी, प्रायमरी प्राथमिक म्हणजे शेती. तर ज्या अर्थव्यवस्थेमध्ये शेतीचं उत्पन्न GDP मध्ये सर्वात जास्त आहे तिला म्हणतात ही आर्थिक विकासाच्या मागासलेल्या टप्प्यावर आहे. ते 47 सालचं चित्र आहे. 47 साली राष्ट्रीय उत्पन्नाच्या 85% अधिक भाग नुसता शेतीतून होता. उद्योग व्यवसाय फारसे कुठे होते ते इंग्रजांनी मुळात फार येऊ दिले नाहीत, असलेले मारले. पहिल्या महायुद्धानंतर जेव्हा जाणवलं की आता इलाज नाही, काहीतरी इथे लागणार आहेत, आणि त्या सुमाराला जमशेदजी टाटांच्या दूरदृष्टीचे सुद्धा उद्योजक होते ते आले. पण मी आधी आपण बोलणं झालंय की ते जे भारतीय उद्योजक भांडवलदार ह्यांनी भारतीय स्वातंत्र्य लढायला कमी अधिक प्रमाणामध्ये मुळात पाठिंबाच दिलेला आहे, त्यांना असं वाटत होतं की स्वातंत्र्यानंतर आर्थिक विकासाला याही गती येईल आणि तिथे भांडवलदार वर्गाला जी भूमिका बजावायची आहे ती मोठी आहे. आपण अजूनही त्यावेळी 47 साली पक्का तयार माल आयात करणारे होतो, तो इथे तयार होऊ शकत नव्हता, आणि कच्चा माल निर्यात करणारे होतो, ते चित्र दीर्घकाळ राहिलं. भारताच्या निर्यातीचे मुख्य घटक काय होते, कच्चं लोखंड, आयर्न ओर. आता जपान देशाकडे स्वतःचं कच्चं खनिज नाहीच आहे, लोह, कच्चं लोह. जपान कच्चं लोखंड आयात करतं आणि नुसतं स्टील नाही निर्यात करत, त्या स्टीलपासून तयार केलेल्या दुनियेतल्या अद्ययावत ज्या कार्स असतील ते करतं, म्हणजे स्टेट ऑफ आर्ट, हायटेक. त्यांच्याकडे खनिज नाही आहे कुठलीच. आपल्या भारत देश हा सर्व प्रकारच्या नैसर्गिक साधन संपत्तीनी समृद्ध आहे, पण आपली स्थिती तुझ्या आहे तुझ्यापाशी, परी तू जागा चुकला असे. आपण निर्यात करत होतो, होणाऱ्या निर्यातीमध्ये चहा मुख्य, कॉफी मुख्य, ज्यूट मुख्य, म्हणजे हे सगळे अविकसित अर्थव्यवस्थेचे निकष. आणि आयात करणार आपण, आयात काय करणार आपण, इन्फ्रास्ट्रक्चर होतं कुठं? इन्फ्रास्ट्रक्चर म्हणजे काय, तर रस्ते, वीज, पाणी, दळणवळणाची साधनं, मग सिव्हिल एव्हिएशन सुद्धा, सगळ्याच्या नावानी बोंब होते. आयात पण टेक्नॉलॉजी करत होतो, आयात पण आपल्या लागत होतं फिनिश्ड गुड्स. 47 साली भारत शेतमाल पण आयात करणारा देश होता, इतका दरिद्री. त्या दुष्काळात 13वा महिना म्हणावा म्हणजे फाळणी आणि तिचे परिणाम, आर्थिक सुद्धा परिणाम. आणि ते नुसते रक्तपाताच्या भाषेत नाहीत, नुसती ही जी 20 मिलियन म्हणजे 2 कोटी लोकसंख्येची जी आदला बदल झाली तो नाही, पंजाब आणि बंगाल ही काय आर्थिक प्रॉब्लेम आपल्याला पाहावा लागला याची क्लासिक उदाहरण आहे. आधीचा जो एकसंध पंजाब होता त्याच्यामधला शेतीतला समृद्ध पंजाब होता पूर्व पंजाब. आज भारतात जो आहे तो स्वतंत्र होताना वैराण प्रदेश होता, तो शेती करता प्रसिद्ध नव्हता. डोळ्यासमोर भारताचा नकाशा जरी आणला ज्यामुळे पंजाबला पंजाब हे नाव आहे, 5 नद्यांचा प्रदेश, आज सुद्धा दिसून येईल आपल्याला की त्या सर्व नद्या बहुतेक करून पाकिस्तानातून वाहतात, कारण आपण वाहू देतो, दिल्या आपण तो निर्णय दिला. भारताला जे नाव आहे त्यातलं एक म्हणजे हिंदुस्थान, आणि आजही इथल्या 85-86% जनतेला जे नाव आहे हिंदू, हे ज्या सिंधू नदीवरनं पडलं ती गेली की पाकिस्तानात. या ज्या 5 तिच्या ट्रिब्युटरीज मोठ्या नद्या, रावी, चिना, बिया, झेलम, सतलज, या सगळ्या मुख्यतः पाकिस्तानमधनं जातात. त्या फिरोजपूर जिल्ह्यातला हरिके ब्रिज म्हणून ठिकाण आहे, तिथे त्या पाकिस्तानात जातात. राज कपूरला त्याच्या सिनेमाचा स्टार्ट करायला त्याचा उपयोग होतो. पण पश्चिम पंजाब हा शेतीमध्ये समृद्ध होता, तो फुटला तुटला त्या रॅडक्लिफनी काही दिवसांच्या अवधीत सीमा आखली. दिवस, येड्याचा बाजार, काही दुसरा शब्द नाही त्याला. सायरल, सर सायरस रॅडक्लिफ ह्यांनी 47 सालाच्या आधी भारताचं तोंड पाहिलेलं नव्हतं, माहीत नव्हतं, ते तिकडं बसलेला दुनियेत फिर भारताचं काही माहीत नव्हतं त्याला. पण फाळणी करायचं ठरलं, माउंट बॅटननी शेड्यूल अलीकडे आणलं,
रेषा तर सीमारेषा तर आखायला पाहिजे. तो आला आणि त्यांनी ऑफिसमध्ये दिल्लीत बसून अशी रेष आखली. त्यामागे काही आंतरराष्ट्रीय सीमा कशा ठरतात त्याचे शास्त्रीय संकेत होते, ते ठीक आहे. कंटूर्स म्हणतात, किंवा नॅचरल बॉर्डर म्हणजे जर नदी वाहत असेल तर ती म्हणतात, किंवा त्याला दुसरं प्रिन्सिपल आहे, तत्वाचं नाव आहे प्रिन्सिपल ऑफ कॉन्टिग्युटी, म्हणजे सलग लागणं. आणि खेडे हे घटक धरून, खेडे धरायचं आणि सलगता पाहिजे. कुठलं तरी मध्य प्रदेशातलं एक खेडं मराठी भाषा बोलतं म्हणून ते महाराष्ट्राशी जोडा नाही आहे. कॉन्टिग्युटी आहे का, सलगता आहे का, म्हणून ते. पण या रॅडक्लिफनी बसून काही दिवसांच्या अवधीत ती आखली रेष आणि जाहीर केली, दंगलीत भर पडली आहे. रॅडक्लिफ रेषा ही आत्ताचा बांगलादेश आणि भारत आणि आत्ताचा पाकिस्तान आणि भारत ह्याच्यातली सीमारेषा आहे. ती जाहीर करण्यापूर्वीच्या दंगली आणि कत्तली, आणि ती जाहीर झाली लोकांना कळलं कोण कुठे राहणार, आणि त्यानंतरच्या कत्तली. स्टॅटिस्टिकल अभ्यास केला तरी दिसून येईल की नंतरच्या दंगली कत्तली जास्त आहेत. लोकसंख्येच्या जी सक्तीनी दंगलीनी अत्याचारांनी घडणारी जी रक्तपातानी घडणारी अदलाबदल आहे ती रॅडक्लिफ रेषा जाहीर झाल्यानंतर आहे. मग यातल्या कशाचाही विचार रॅडक्लिफनी केला नाही. एक रेस इकडचा पश्चिम पंजाब शेतीतला समृद्ध, तो सगळा बसल्या जागी गेला पाकिस्तानला. अंगावरच्या कपड्यांनिशी तिथले शीख किंवा हिंदू जेवढे जगले वाचले तेवढे इथे भारतात परतले. कुठे परतले? पश्चिम पंजाब, पूर्व पंजाब, वैराण प्रदेश होता त्यावेळी, वैराण प्रदेश होता. आणि याच्या करेक्ट उलट म्हणजे बंगाल, पूर्व बंगाल. तर पुन्हा शेतीमध्ये जास्ती प्रगत पूर्व बंगाल होतं. पूर्व बंगालचं मुख्य त्यावेळेचं पीक ज्यूट, पण त्या ज्यूटवर प्रक्रिया करणारे जे कारखाने आहेत ते सगळे पश्चिम बंगालमध्ये होते. स्वातंत्र्य मिळालं, पण मिळाला तो वैराण असलेला पूर्व पंजाब. आणि उद्योगधंदे आहेत बंगालमध्ये म्हणजे पश्चिम बंगाल, पण त्यांना आता ज्यूट कुठे आहे? ज्यूटची शेती पश्चिम बंगालमध्ये होतच नव्हती, ती पूर्व बंगालमध्ये होत होती. त्यामध्ये प्रॉब्लेम त्यावेळेचा पूर्व पाकिस्तान आणि नंतरचा म्हणजे आत्ताचा बांगलादेश आणि त्यावेळेचा पश्चिम पाकिस्तान आत्ताचा पाकिस्तान त्यांनाही होता. फाळणीच्या नादात प्रत्येकाची स्थिती तुला नाही मला नाही घाल कुत्र्याला ही झालीच होती, आणि लाखो माणसं कुत्र्याच्या मवतीने जगतच होती. पण रक्ताळलेला अर्थव्यवस्थेचा वारसा म्हणजे सुद्धा होता दारिद्र्याचा. ते असलेलं मुळातलं जे दरिद्रीकरण गोऱ्या साहेबांनी घडवून आणलं होतं ते कमी मानावं असा तो फाळणीचा त्याच्या दुष्काळात 13 महिन्या सकटचा मिळालेला होता वारसा. त्यामुळे एक वातावरण साजिक होतं की आता इथे आर्थिक विकासाची पावलं उचलायची असतील तर मुख्य काम सरकारचं आहे. लोकांपाशी गुंतवणुकीला योग्य भांडवल होतं का? हो नाही, दोन्ही उत्तरं निघणं शक्य. भारतामध्ये एकदेशीय भांडवलदारीचा इथून पुढे देशाच्या आर्थिक विकासासाठी जो विकास आहे तो त्यावेळी होता का? हो आणि नाही अशी पुन्हा गुंतागुंतीची उत्तर येतील. पण कुठेतरी भारतीय मनोवृत्तीत सुद्धा मायबाप सरकार दृष्टिकोन आहे की आता करायचं ते मायबाप सरकार करेल. पण आता देशाला स्वातंत्र्य मिळालंय, आजपर्यंत आपल्या विकासातली बाधा हा गोरासाहेब होता तो गेला, म्हणजे आता वेगाने विकास होणार आहे ते गाणं चुकून करून दिलेली आठवण नाहीये. अब कोई गुलशन ना उजडे, अब वतन आझाद है. तेव्हा धरणांवरनं चित्रपट निघत होते, तेव्हा पंडितजी स्टीलच्या कारखान्याला आधुनिक भारताची मंदिरं, टेम्पल्स ऑफ मॉडर्न इंडिया म्हणत होते. तेव्हा त्या पूर्व पंजाबचं वैराण रूप बदलण्यासाठी भाकरा नंगलचं स्वप्न पण तयार केलं गेलं, नंतर ते आकाराला पण आलं. ते पहिल्या पंचवार्षिक योजनेत नाही पूर्ण झालं, त्याचा कॅरी फॉरवर्ड दुसऱ्यामध्ये झाला, पण भाकरा नंगल झालं. गोनीदांनी त्याच्यावर आम्ही भगीरथाचे पुत्र असे असामान्य आहे ती चित्त थरारकच आहे कादंबरी. मुळात भाकरा नंगल त्यावेळी जगातला क्रमांक 2 सर्वात मोठं धरण. ती कहाणी आधुनिक भारताच्या विकासाची नितांत मोलाची कहाणी, पुढे हिराकूड. पण धरणं बांधणं हे पवित्र कर्तव्य आहे, मोठे उद्योग उभे करणं हे पवित्र कर्तव्य आहे. अवजड उद्योग विशेषतः स्टीलची फॅक्टरी हे टेम्पल्स ऑफ मॉडर्न इंडिया, भिलई, दुर्गापूर, बोकारो, अनुक्रमे ब्रिटिश, जर्मन आणि रशियन भांडवलासहित आलेली. त्याच्या उद्घाटनाच्या पायाभरणी समारंभामध्ये नेहरू देशाला उद्देशून सांगतायत की हे आधुनिक भारताची मंदिर आहेत आणि धरणं बांधली जात आहेत विकासासाठी. यावरनं चित्रपट होत तयार होणाऱ्यांचा बेसिक त्यातला संदेश सुद्धा, जर बरी गाणी ऐकायची सवय असेल तर आपण आजही ते गाणं ऐकत असू. इन्सान का इन्सान से हो भाईचारा यही पैगाम हमारा, असे चित्रपट निघत होते. आविष्कार त्याचे कलाच्या जगतांमध्येही दिसत होते. पण शासनाकडे इथून पुढच्या आर्थिक विकासाची मुख्य जबाबदारी आहे यावर कळत किंवा नकळत राष्ट्रीय मत ऐकी होतं, कन्सेन्सस की कोणी करायचं. आता आज डिबेट करायचा झाला तर कोणी म्हणू शकतं
की केंद्रीभूत नियोजनबद्ध अर्थव्यवस्था म्हणजे मुख्यतः डाव्या रस्त्याने जाणारी सोव्हिएत रशियाच्या प्रभावाखालची, याला त्याही वेळी पर्याय होता का? तर कोणी दक्षिण आग्नेय आशियातल्या दक्षिण पूर्व देशांचा जो प्रचंड वेगाने विकास झाला तिकडे बोट दाखवेल आणि म्हणवेल की भांडवलशाही मार्गाने जो जागतिकीकरणानंतर आपणही स्वीकारला, जागतिक दबावाखाली स्वीकारला, भारतीय अर्थव्यवस्था मोडायला आल्यानंतर स्वीकारला, तो आधी स्वीकारायला काय हरकत होती? कोणी बहुधा आपल्याला चीनचं सुद्धा उदाहरण देईल. साम्यवादाच्या प्रभावाखाली चीननी ऑक्टोबर 49 ते माओचा मृत्यू सप्टेंबर 77 इथपर्यंत अर्थव्यवस्थेचा केंद्रीकरणाचाच, आणि माओनी सांगायचं उरलेल्या चायनाने हलायचं, तर ते मार्क्सिझम लेनिनिझम मध्ये वैचारिक भर आणखीन माओइझमची सुद्धा होती. ती म्हणजे जमीनदारांच्या कत्तली पण करा, त्यातून इथे नक्षलवादी चळवळ पण जन्माला आली. पण केंद्रीभूत अर्थव्यवस्था आणि जिथे वैयक्तिक उद्यमशीलतेला परवानगीच नाही. आपण भारताने जाणीवपूर्वक तो रस्ता, पण तो संमिश्र रस्ता नंतर स्वीकारला. एक प्रश्न येऊ शकतो हा की शेवटी शासन इथून पुढे सर्व करेल, आर्थिक विकास सुद्धा बरोबर आहे, तेव्हा शासन उद्योग व्यवसाय उभे करेल. हा कुठून करेल? शासनापाशी निधी कुठून येणार आहे? सोप्या शब्दात सांगायचं तर शासनापाशी निधीचे दोनच मार्ग, एक देशांतर्गत आणि दुसरा देशाबाहेरून. या प्रत्येकाचे दोन दोन मार्ग कोणते? एक करांमधून येणारा, लोकांवर कर बसवले तो शासनाला निधी मिळाला, तो शासन सरकारी अधिकाऱ्यांचे कर्मचाऱ्यांच्या पगारांसाठी वगैरे वापरेल, त्याचं नाव नॉन प्लॅन नॉन डेव्हलपमेंट एक्सपेंडिचर. पण उरलेला बहुसंख्य मोठा कशा नवे नवे प्रकल्प हाती घेऊन ते गुंतवायचा करेल, मग तोच निधी जर लोकांना परवानगी दिली खुल्या बाजारात गुंतवा, ज्या उद्योजकाला खुल्या बाजारामध्ये फायनान्स उभं करायचं त्याला परवानगी द्या, म्हणजे शेअर मार्केट ऊर्जितावस्थेला येण्याचे पर्याय होता, उपलब्ध होता. किंवा सरकार देशांतर्गत कर्ज उभी करेल, इंदिरा विकास पत्र, किसान विकास पत्र, US मास्टर शेअर, US 64 स्कीम, ह्या शेवटी काय आहेत? ह्या केंद्र सरकार म्हणजे सरकार देशांतर्गत उभी करत असलेली कर्ज आहेत. SLR CRRच्या नावाखाली वॉट एव्हर कारण कुठली असोत, रेपो रेट, पण बँका, केंद्रीय बँक म्हणजे RBI भारतातल्या बँकिंग सेक्टर कडनं मोठ्या प्रमाणावर पैसा त्याच्याकडे घेते. त्या पैशाचं काय होतं, कुठे जातो तो पैसा? तर RBI तो पैसा कर्ज रूपाने केंद्र सरकारला देते, त्याला व्याजाचा दर कमी असतो, दीर्घ मुदतीचा असतं, आणि सरकारला असल्यामुळे त्याची गॅरंटी आहे, काउंटर गॅरंटीज आहेत. बरं, म्हणजे हे सगळे सरकारी माध्यमामधून करता येत होतं, तर कॉस्ट ऑफ फायनान्स आणि बिझनेसचं सगळं जग पहिल्या दिवसापासून खुलं देऊन जमत असतं. एक पर्याय उपलब्ध होता का नव्हता? पर्याय होता उपलब्ध. असं नन अदर दॅन मनमोहन सिंग सुद्धा म्हणत होते, जे जाणकार अर्थशास्त्रज्ञ, त्याच्यात एक नाव आज ते अर्थशास्त्राच्या क्षेत्रात विश्वविख्यात आहे, ते नाव आहे जगदीश भगवती. ते जगदीश भगवती हे सांगायचा प्रयत्न करत होते की तुम्ही सगळ्याचंच केंद्रीकरण, सगळंच सरकार करेल असं करू नका. स्टेट इंटरव्हेन्शन, शासनाने काही करणं आवश्यक आहे, बरोबर आहे. ते काय, टोकाचा उजवा म्हणजे अमेरिकन भांडवलशाहीचाच मार्ग स्वीकारा असं नव्हते म्हणत. ते म्हणत होते बाजारपेठेची ताकद, खुली बाजारपेठ आणि उद्यमशीलतेला चालना द्या, बाजारपेठेला परवानगी द्या. गोरगरिबांच्या हितासाठी जिथे स्टेट इंटरव्हेन्शन, राज्य शासनाची मध्यस्थी लागेल ती करा. जगदीश भगवती इतके वैतागले ते न होण्याला, ते देश सोडूनच गेले. आता हार्वर्डमध्ये असतात, आता त्यांचे लेख आणि लेखन आणि पुस्तकं आजही भारतातले जाणकार वाचतात, जगातले वाचतात. विशेषतः आर्थिक विषयावर जगदीश भगवतींना काय म्हणायचं आहे इकडे जाणकारांचं लक्ष असतं. पण मनमोहन सिंग सुद्धा स्वतः म्हणत होते, त्यांचा जो डॉक्टरल किंवा पोस्ट डॉक्टरल थिसिस आहे तो ह्या विषयावरचा आहे. आता त्यांची वैयक्तिक मतं काही असली तरी मनमोहन सिंग हे केंद्रामध्ये 91 साली अडचणीच्या परिस्थितीमध्ये अर्थमंत्री म्हणून येईपर्यंत भारताच्या आर्थिक प्रशासनातले एक शासकीय अधिकारी होते, ब्युरोक्रॅट होते. तर त्या काळामध्ये मतं त्यांची वैयक्तिक पातळीला काही असली तरी जी लोकनियुक्त सरकार जी धोरणं ठरवेल ती ते प्रामाणिकपणे इमारे इतबारे अंमलात आणत होते. ते लोकनियुक्त सरकारने धोरण ठरवलं केंद्रीकरणाचं, पंचवार्षिक योजनेचं. पण ते जे धोरण आपण स्वीकारलं नेहरूंच्या नेतृत्वाखाली, त्याचं नाव आहे मिश्र अर्थव्यवस्था. कुठल्याच एका टोकाला नाही जायचं, म्हणजे खाजगी क्षेत्र, प्रायव्हेट सेक्टर राहू दे, पण सार्वजनिक क्षेत्राचा, पब्लिक सेक्टरचा वाटा अधिकाधिक मोठा असेल. बदलत्या आर्थिक धोरणांमध्ये तर खाजगी क्षेत्राला वाव कमी कमी शिल्लक ठेवायचा आणि सार्वजनिक क्षेत्र अधिकाधिक असेल. पण एकीकडे अमेरिका म्हणजे सगळं खाजगी क्षेत्रच असंही नको. ऍक्च्युली अमेरिकन अर्थव्यवस्थेचा अभ्यास केला तरी दिसेल की तिथे पण
वेळ प्रसंगी स्टेट इंटरव्हेन्शन असतं पण ते प्रकार वेगळे. पण एकीकडे सगळीच खुली अर्थव्यवस्था आणि खाजगी क्षेत्राचंच काम, त्या खाजगी क्षेत्राचे हितसंबंध सांभाळणं हेच सरकारचं काम, हेही नको. पण म्हणून दुसरीकडे रशिया आणि चीननी स्वीकारलेला रस्ता होता खाजगी क्षेत्र बंदच आणि खाजगी प्रॉपर्टी नावाची कन्सेप्टच बंद. आपण दोन्हीतलं नाही स्वीकारलं. आपला प्रयत्न होता जो भारतीय मनाचा हजारो वर्षांचा प्रयत्न असतो, म्हणजे कुठल्या एका टोकाला न जाणे, परस्पर विरुद्धांमधली समता शोधणे, म्हणजे अपॅरंट वाटणारं दृश्य परस्पर विरुद्ध आहे त्याच्यातलं बेस्ट मेळ घालून सिंथेसिस घडवायचा प्रयत्न करणे हे भारतीय जीनियस आहे, हे सिंथेसायझिंग जीनियस. त्यामुळे प्रयत्न होता की आपण भांडवलशाही राजकीय गटालाही सामील नाही व्हायचं आणि साम्यवादी राजकीय गटालाही नाही सामील व्हायचं, म्हणून परराष्ट्र धोरणाचं नाव अलिप्त तत्वात. आपण खाजगी क्षेत्रच म्हणजे सर्वस्व असंही करायचं नाही, किंवा सार्वजनिक क्षेत्र म्हणजे सर्वस्व खाजगी क्षेत्रावर बंदीच घाला असंही करायचं नाही, आणि खाजगी प्रॉपर्टी पूर्ण बंदही नाही, पण खाजगी प्रॉपर्टीच्या रक्षणार्थ सरकार म्हणजे ज्याला माओ मार्क्स बुर्जवा डेमोक्रेसी म्हणतो ते पण नको. प्रायव्हेट प्रॉपर्टी राहू दे, प्रायव्हेट बिझनेस राहू दे, पण खाजगी ह्याला मर्यादा घालून डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्समध्ये सुद्धा सूत्र राज्यघटनेच्या आणि नंतर स्वीकारलेलं अधिकृत सूत्र सार्वजनिक क्षेत्र तेच मोलाचं. स्वीकारलेलं औद्योगिक धोरण म्हणजे इथून पुढची वाटचाल 1955 पासून पुढची म्हणजे सार्वजनिक क्षेत्रालाच वाव द्यायचा अशी वाटचाल, म्हणजे मेळ घालण्याचा प्रयत्न आहे, म्हणून त्याचं नाव मिश्र अर्थव्यवस्था. स्वातंत्र्य स्वीकारता स्वीकारता एक औद्योगिक धोरण ठरलं, त्याचं नाव इंडस्ट्रीयल पॉलिसी रिझोल्युशन 1948, की विविध उद्योगांची वर्गवारी अबक. अ म्हणजे इथून पुढच्या काळामध्ये त्यामध्ये इथून पुढची गुंतवणूक फक्त सरकार करेल. ब म्हणजे असलेली खाजगी चालेल पण क्रमाक्रमाने खाजगी क्षेत्रातली गुंतवणूक कमी कमी करत सार्वजनिक क्षेत्राची जास्ती जास्त येईल. आणि क म्हणजे किरकोळ होते, मीठ करायचंय, ब्रेड आहे, असं काय की त्याच्यामध्ये खाजगी क्षेत्र चालू देत, तिथे सरकारी क्षेत्र तिथे प्रवेश नाही करणार. मग आपण पंचवार्षिक योजनांचं सूत्र स्वीकारलं. निवडणुकांपूर्वी पहिली पंचवार्षिक योजना सुरू झालेली आहे. नियोजन आयोग अस्तित्वात येतो 1950, राज्यघटना आल्या आल्या लगेच. राज्यघटनेत नाही आहे नियोजन आयोग, राज्यघटनेमध्ये आहे वित्त आयोग, फायनान्स कमिशन. पण राज्यघटना लागू झाली आणि आता आपल्याला सरकार नियंत्रित अर्थव्यवस्था आणि खुली बाजारपेठ संपूर्ण रद्द नाही पण बाजारपेठेवर नियंत्रण म्हणजे किमतींवर, प्राइसिंग पॉलिसी, किमतींवरही नियंत्रण सरकारचं, म्हणून आपल्याला पंचवार्षिक योजनांचं धोरण अंमलात आणायचं आहे. ते आणण्यासाठी एक मध्यवर्ती नियोजन आयोग पाहिजे. तो नियोजन आयोग हा घटनात्मक आकार नाहीये, तो सनदशीर आकार. विधिमंडळांनी ठरवलं की नियोजन आयोग असेल, ज्याचे अध्यक्ष स्वतः पंतप्रधान, एक कोणीतरी नियोजनाच्या क्षेत्रातला जाणकार हा त्याचा कार्यकारी अध्यक्ष उर्फ डेप्युटी चेअरमन असा असेल, आणि सर्व राज्यांचे मुख्यमंत्री, वित्तमंत्री, कॅबिनेट सेक्रेटरी, फायनान्स सेक्रेटरी आणि केंद्रामधले सुद्धा काही निवडक मंत्री आणि त्यांचे सेक्रेटरीज मिळून तो नियोजन आयोग तयार होईल. तो पहिला अहवाल तयार पण झाला, पहिली पंचवार्षिक योजना 1951 साली लागू पण झाली. इतकंच काय, ती संपता संपता एक नितांत आशावादी आणि प्रसन्न चित्र भारताचं डोळ्यासमोर यावं अशा अचीवमेंट्स त्या पहिल्या पंचवार्षिक योजनेच्या सुद्धा आहेत. आकार छोटा होता, 2500 कोटी, आज ऐकायला हसूच येतं, पण अर्थात हे लक्षात ठेवत की त्यावेळेचे 2500 कोटी आहेत, म्हणजे बहुधा आता किमान 2-0 त्याच्यावर. अर्थशास्त्राच्या भाषेत त्याला म्हणतात बेस कोणती धरणार, प्राइसिंगची बेस कोणती धरणार. 51 ते 56 प्राइसिंगचा जो बेस, समजा 51 हे वर्ष धरलं इंडेक्स इयर, बेस इयर, तेच आज धरलं तर सध्याचे काही लाख कोटींची जी पंचवार्षिक योजना निघते तिच्यावरची 1-2-3 कमी होतील. किंवा त्यावेळचे 2500 कोटी म्हणजे आत्ताचे किती असं काढायचं, एक थंब रूल सांगायचा आला तर निदान 2-0 येतील, म्हणजे इंडेक्स निदान 100 गेलेला, निदान 2-0 कशी पण येतील, पण आकार छोटा होता. पण पहिल्या पंचवार्षिक योजनेचं वैशिष्ट्य हे की ती संपूर्ण शेतीवर आधारित होती. जास्त लक्ष, इन्व्हेस्टमेंट, गुंतवणूक जिथे जास्त यायला पाहिजे ती सर्व शेती. यातलं सर्वोत्कृष्ट उदाहरण म्हणजे भाकरा नंगल. 1956 साली ती संपता संपता अजूनपर्यंत भाकरा नंगल नव्हतं तयार झालेलं. तो आपला कॉस्ट ओव्हररन आणि टाइम ओव्हररन, म्हणजे जो मूळ खर्च होता भाकरा नंगलचा त्यापेक्षा जास्ती झाला. कारण आमच्या देशामधला खर्चाचा जो सगळ्यात महत्वाचा आयटम म्हणजे भ्रष्टाचार, तो ऑलरेडी चालू झालेला होता. आणि टाइम ओव्हररन म्हणजे वेळापत्रक जरी पहिल्या पंचवार्षिक योजनेमध्येच भाकरा नंगल पूर्ण व्हायला पाहिजे पण ते पूर्ण झालं नाही, अपुरं कुठे सोडा,
आणि झिरो बेस बजेटिंगची सिस्टीम अजून कुठे असं म्हणतात विचारात पण नव्हती. त्यामुळे भाकरानंगला तर पूर्ण तर करायला पाहिजे म्हणून ते दुसऱ्या पंचवार्षिक योजनेतही आलं. पण 1956 जे वर्ष आहे, आर्थिक वर्ष संपताना, शेती कृषीचं वर्ष, त्या वर्षी भारताने अन्नधान्य उत्पादनामध्ये स्वयंपूर्णता गाठली की देशाला अन्नधान्याची गरज इतकी, अन्नधान्याचं उत्पादन झालं इतकं गाठली त्या वर्षी. पण दुसऱ्या पंचवार्षिक योजना फायनलाइज सुद्धा त्या काळात होत होती. इथून पुढची भारताची वाटचाल कुठली पाहिजे ही वाटचालीची दिशा आता निश्चित करायची होती. पण या आशावादी वातावरणामध्ये असं वाटलं की झालं की अन्नधान्य क्षेत्रात आपण स्वयंपूर्णता गाठली, मग आता इथून पुढचा विकास उद्योगधंद्यांचा, कारण ते आर्थिक विकासाचं लक्षण आहे. शेतीचं राष्ट्रीय उत्पन्नातला वाटा, शेतीचं निव्वळ उत्पन्न वाढत जायला पाहिजे, पण त्याचं जे पर्सेंटेजच्या भाषेतला वाटा आहे तो कमी होत जायला पाहिजे. शेती आणि ग्रामीण क्षेत्रातली श्रीमंती वाढत जायला पाहिजे, पण शेती आणि तज्जन्य उद्योग यावर अवलंबून असणाऱ्या लोकसंख्येचं टक्केवारी कमी व्हायला पाहिजे. काय तो जो विकसित अर्थव्यवस्थेचं लक्षण म्हणजे लोकसंख्येचा शिफ्ट, हा आहे उद्योग क्षेत्राकडे म्हणजे सेकंडरी सेक्टर, आणि मुख्य म्हणजे सेवा क्षेत्राकडे. हा जर घडवून आणायचा असेल तर आता इथून पुढची वाटचाल मुख्यतः अवजड म्हणजे बेसिक इन्फ्रास्ट्रक्चरचे, बेसिक उद्योग, अवजड उद्योग, मुख्यतः उद्योगधंद्यांवर फोकस, आणि त्यासाठी शेतमालाचा भाव मर्यादित राहिला पाहिजे. कारण शेतीचा माल हा उद्योग क्षेत्राला रॉ मटेरियल आहे, कच्चा माल आहे. उद्योग क्षेत्राला जर शेतीतनं किफायतशीर भावात कच्चा माल मिळाला तर त्यावर प्रोसेसिंग करून उद्योग क्षेत्र विक्री योग्य बाजारांमधला जो व्हॅल्यू ॲडिशन, मूल्यवृद्धी करून माल आणेल, तो किफायतशीर असू शकेल. म्हणजे देशाच्या विकासासाठी औद्योगिक विकास पाहिजे, औद्योगिक विकासासाठी शेतीचा भाव मर्यादित पण ठेवला पाहिजे. थोडक्यामध्ये खरा त्याचा एक सोप्या शब्दात सांगायचा अर्थ होतो की आर्थिक विकासाच्या इमारतीच्या पायामध्ये शेतीला गाडा, म्हणजे त्याच्याबरोबर शेतकऱ्याला पण गाडा, ट्रेड ऑफ आहे हा ऍग्रिकल्चरल आणि इंडस्ट्रीयल सेक्टर. याचे दुसरे शब्द आहेत ग्रामीण आणि शहरी सेक्टर. कारण संपत्तीची निर्मिती आणि भांडवलाची निर्मिती ही अवजड उद्योग म्हणजे शहरी क्षेत्र, त्याला भांडवल कुठून येणार? भांडवल आलं तर नवे उद्योगधंदे येणार, ते आले तर रोजगाराच्या संधी निर्माण होणार, ते आले तर ग्रामीण विभागाकडे पैसा सुद्धा जाणार, आणि असं ते आर्थिक विकासाचं सुष्ट चक्र आहे, व्हर्च्युअस सर्कल ऑफ इकॉनॉमिक डेव्हलपमेंट. त्याच्याऐवजी तर खोलखोलच हा भारत सरकारचा कॉन्शियस निर्णय आहे की शेतीचा भाव मर्यादित ठेवायचा, आणि जी औद्योगिक विकासासाठी जो शेतमाल कच्चा पुरवायचा आहे तो किफायतशीर भावात, जेणेकरून औद्योगिक क्षेत्राचा विकास होऊ शकेल. या मुद्द्यावर सोव्हिएत रशियामध्ये ट्रॉट्स्की आणि स्टॅलिन यांच्यात भांडण झालं होतं. लेनिन नंतर वारस कोण? तो राजकीय आणि आर्थिक मुद्दा प्रचंड मोठा, आणि ती कहाणी पुढे लेनिन स्टॅलिननी ट्रॉट्स्कीचा अर्जेंटिनामध्ये खुनी, सुपारी दिलेले खुनी पाठवून मर्डर केला, हातोडं घालून, डोक्यावर हातोडं घालून. तो तर काय भारताचा वारसा नाही, पण ट्रॉट्स्कीचं म्हणणं होतं की जर अतिशय वेगाने सोव्हिएत रशियाला पुढे सरकायचं असेल आणि विकसित भांडवलदारी देशांबरोबर यायचं असेल तर आपल्याला शेतमालाचा पुरवठा ॲश्युअर, खात्री कमी भावामधला ठेवायला पाहिजे. स्टॅलिन ग्रामीण भागातनं आलेला होता, स्टॅलिनचा मूळ प्रांत जॉर्जिया. सहज जाता जाता सांगून ठेवतो, स्टॅलिनचं मूळ नाव लक्षात ठेवायला एकदम सोपं आहे, बरं का? एकदम सोपं आहे, आयोसिफ विसारियानोविच जुगाश्विली असं त्याचं मूळ नाव आहे, सोपं आहे एकदम. त्यापेक्षा करुणानिधीच्या मुलाचं नाव अवघड आहे, स्टॅलिन. तो स्टॅलिन ग्रामीण भागातनं आलेला होता, त्याला पसंत नव्हतं ट्रॉट्स्कीचं हे म्हणणं. त्यामुळे लेनिन नंतर सत्ता संघर्ष पण झाला. कोणी म्हणतं की लेनिननी सांगून ठेवलं होतं त्याच्या पत्नीला क्रप्स्काया की स्टॅलिनला होऊ देऊ नको, हा क्रूर कर्म आहे आणि याचा साम्यवादाशी वगैरे काय घेणं देणं नाही, ह्याला वैयक्तिक हुकुमशाही भव्य. पण हे सगळं सांगितलं जातं, बोललं जातं टाईपचं आहे. सत्ता संघर्षामध्ये स्टॅलिननी ट्रॉट्स्कीवर मात केली, ट्रॉट्स्कीला जीवानिशी पळून जावं लागलं आणि बऱ्याच वर्षांनी पुढे, पण स्टॅलिननी मारला सुद्धा. पण सत्तेवर स्वतः आल्यानंतर मात्र स्टॅलिननी ट्रॉट्स्कीचं धोरण अंमलात आणलं. त्यामुळे साम्यवादाच्या नावाखाली जे सामूहिक शेतीचे प्रयोग, आणि त्याला रशियातल्या सुद्धा शेतकऱ्यांनी विरोध केले, त्यांना बंदुकीच्या गोळ्या घालून मारला पण स्टॅलिननी, रंगाडे पाठवून त्यांच्याखाली चिरडला पण स्टॅलिननी, भारताचा तो रस्ता नाही. भारताच्या रस्त्याचं नाव सहकार चळवळ. ती सहकार चळवळ हा स्वातंत्र्य लढ्याचाही वारसा आहे, स्वातंत्र्य लढ्याचं प्रॉडक्ट आहे.
त्यामध्ये महाराष्ट्राचा पुढाकार होता, ही ऍक्च्युली आनंदाची गोष्ट आहे. पुढे सहकार चळवळीचं वाटोळं काही झालेलं असू द्यात, पण आहे तो वारसा आनंदाचा आहे. स्वातंत्र्य लढ्यात जे होते स्वातंत्र्य सैनिक, त्या सगळ्यांना क्लिअर होतं की नंतर देशाचा विकास करायचा, आणि तो कसा करायचा आहे, सर्व व्यक्तींचं समान स्थान आहे. भर ग्रामीण विकासावर द्यायचा आहे, पण तो तळातून आला पाहिजे हे सगळे गांधीजींचे विचार. तर तो तळातून म्हणजे लोकांना संघटित करायचं, कसं करायचं, तो फॉर्म, संघटनेचा फॉर्म ऑफ ऑर्गनायझेशन हा सहकार चळवळ. त्या मागचा अर्थशास्त्र बॅरिस्टर धनंजयराव गाडगे, पण ते प्रत्यक्षात आणण्याची जी दूरदृष्टी आहे ही पद्मश्री विखे पाटील, वसंतदादा, यशवंतराव चव्हाण, रत्नाप्पांना कुंभार, तात्यासाहेब कोरे, काकासाहेब वाघ इत्यादी. एखाद दुसरं नाव निष्ठत असेल तर त्या व्यक्तीबद्दल काही अनादर आहे असा नाही त्याचा अर्थ, पण निरपवाद हे सगळे स्वातंत्र्य चळवळीतले सेनानी आहेत, स्वातंत्र्य सैनिक आहेत. आणि पुढे सहकार चळवळीचं राजकीयकरण, पॉलिटिसायझेशन झालं, इतकंच नव्हे तर तिचं सरकारीकरण म्हणजे ब्युरोक्रेटायझेशन पण झालं. पुढे सहकार चळवळ हा बनला धंदा, पुढे बनलं की सरकारनीच सहकार चळवळीतल्या गुंतवणुकीला 1:9 या प्रमाणात भांडवल द्यायचं. म्हणजे काय की साखर कारखाना उभा करायचा आहे, साखर कारखान्याला आवश्यकता काय की 1 कोटी रुपये उभे करायचे, तर मी 10 लाख रुपये मी आधी अर्ज करायचा सहकार खात्याला, सहकार खातं परवानगी देणार की ठीक आहे तुझी सहकारी सोसायटी काढ, मग त्या सहकारी सोसायटीला काहीतरी नाव येणार पुढे कंसात प्रस्तावित, पण सहकार आयुक्तांनी परवानगी दिली म्हणून बँकेत, ते पण DCC डिस्ट्रिक्ट सेंट्रल कोऑपरेटिव्ह बँक म्हणजे जिच्यावर सरकारचं नियंत्रण आहे, तिथे खातं काढ, मग लोकांकडनं शेअर गोळा कर, मला त्या 1 कोटीतले 10 लाख गोळा करायचे आहेत, तर मी कदाचित ठरवीन की 100 प्रमाणे 10,000 शेअर मी लोकांना देतोय, ते माझे जमा झाले की मी सरकारकडे अर्ज करणार. ते सत्तेमध्ये तिथे मुंबई असो किंवा दिल्ली माझीच माणसं बसलेली आहेत. एक साखर कारखाना म्हणजे एक आमदार तो मिळायला पाहिजे, म्हणजे मुंबईमधनं मंत्रालयामधनं त्या कारखान्याला पण परवानगी मिळणार. ती मिळाली की सरकारच मला 1:9 म्हणजे उरलेले 90 लाख सरकार देणार, कुठं राहिली सरकार चळवळ. बरं, आणि इतकं सोपं नाही, कारखाना उभा करायला 1 कोटी हवे असले तर मी बजेट प्रपोजल 1 कोटीचं कुठं करणार आहे, प्रोजेक्ट प्रपोजल मी 2 कोटीचं करणार आहे, त्याच्यामध्ये माझे 10% म्हणजे मग मी काय करणार आहे, आधी मी 20 लाख त्या असतात माझ्याकडे, ते कुठनं असतात विचारू पण नका, त्या 20 लाखाचं मी काहीतरी 100 रुपयाचे 20,000 शेअर कागदावरच दाखवणार ना, लोकांची नावं घोड्या गाडवा कुत्र्या मांजरांची पण नावं होती त्याच्यात. मग सहकार आयुक्त त्याला बदली नको असेल तर त्याला मंत्रालयातनं निरोपच येतो की परवानगी दे सहकार सोसायटी काढायला, तो म्हणतो बरं देतो देतो. मग ती परवानगी मिळाली की 20 लाख जमल्याचे दाखवायचे, आणि सरकारकडनं 1:9 म्हणजे 1 कोटी 80 लाख घ्यायचे, हवेत 90 लाख, मग ते घालायचे, आपले आधीचे 20 लाख काढून घ्यायचे, कारखाना चालवायचा, नफ्यात चालला आनंद आहे, तोट्यात चालला सरकार भर घालतेच आहे, अंडर राईट ही सगळी कर्ज सहकार क्षेत्राला. थोडक्यात सांगायचं तर दुःखद ट्रॅजेडी आहे, सहकार क्षेत्र त्याचं झालं राजकीयकरण, त्याचं झालं सरकारीकरण, त्याच्यामध्ये माजला प्रचंड भ्रष्टाचार. आणि आता आजच्या तारखेचं चित्र म्हणजे व्यवस्थापन सुद्धा जर प्रोफेशनल नाही बनलं, कस्टमर ग्राहकाला उत्तम सेवा देणारं सहकार क्षेत्र नाही जर, तर जागतिकीकरणाच्या जमान्यात तर सहकार चळवळीचे दिवस बनल्यात जमा आहेत, पण हे मुळातले काही लेसन शिकावे लागतील. पण स्वातंत्र्यानंतर जी पहिली वाटचाल आहे नितांत दूरदृष्टीची, कुणीच अभ्यास करणार हे नाकारणार नाही की सहकार चळवळीचं योगदान प्रचंड मोठं आहे. मग जिथे त्या सहकार चळवळीनी वितरणासाठी सुद्धा, शेतमालाच्या वितरणासाठी व्यवस्था उभ्या केल्या, तिथे शेतकऱ्याला भाव पण चांगला मिळत होता. पण स्वातंत्र्यानंतरचं पहिलं दशक संपतानाची वस्तुस्थिती उरते पुढे दीर्घकाळपर्यंत की औद्योगिक क्षेत्राचा विकास हा शेतीच्या शोषणावर आधारित होता. खरोखर 1956-57 सालातली नेहरूंच्या उत्तर प्रदेशातल्या एका सभेची गोष्ट सांगितली जाते. ही सभा अलीगडला झाली, शेतकऱ्यांचा मेळावा होता, आणि वर्ष 56-57 नेहरू आले आणि शेतकऱ्यांनी गडबड करणं चालू केलं समोरून. पंडितजींनी विचारलं काय चाललंय, त्यातला एक शेतकरी उठून उभा राहिला, तो म्हणाला आमच्या शेतमालाला भाव पण मिळत नाहीये. आणि मग नेहरूंनी शेतकऱ्याला समजावून सांगितलं की देशाचा विकास जर करायचा असेल तर मला तुमच्याकडनं शब्द पाहिजे की काही काळ आम्ही त्याग करू. त्याग मागणारा पंतप्रधान होता आणि देशातला शेतकरी पण तयार झाला. 1956-57 त्यावेळच्या भाषणामध्ये नेहरूंनी मुदत मागितली होती 20 वर्षांची. 20 वर्ष शेती क्षेत्राने देशाकरता त्याग करावा, देशाचा विकास हवाय का, एक आधुनिक राष्ट्र आधुनिक अर्थव्यवस्था हवी आहे का, मग उद्योगधंदे लागणार आहेत, आणि शेतमालाचा किफायतशीर भावामध्ये पुरवठा असल्याशिवाय उद्योगधंद्यांचा विकास होऊ शकणार नाहीये. मला तुमच्याकडनं वचन हवंय. 1956-57 शेतकऱ्यांनी ते दिलं सुद्धा. पुढे या मधल्या 20 वर्षांसाठी
अन्नधान्य क्षेत्रातली भारताची स्वयंपूर्णता गेली संपलीच. म्हणजे पुन्हा एकदा भारत मधली 20 वर्ष आयात करणारा देश बनला. भारताने अन्नधान्य क्षेत्रातली स्वयंपूर्णता पुन्हा गाठली 1977 तेव्हापासून आजपर्यंत आहे. पण आपल्या कहाणीचे ते जे चॅप्टर्स आहेत ते आता काही मिनिटांनंतर करतायत. इथे 56-57 मध्ये नेहरू शेतकऱ्याकडे वचन मागत असतानाच आपण जाणीवपूर्वक समाजवादी समाज रचनेचा रस्ता स्वीकारला. तो तर ठराव 55 सालचं आवडीचं अधिवेशन आणि 56 सालापासून म्हणजे दुसरी पंचवार्षिक योजना येत होती त्याच्यात झालं. त्या विकासाच्या मॉडेलचं नाव नेहरू महाल नोबिस मॉडेल. पी सी महाल नोबिस हे एक केम्ब्रिज मधले ज्येष्ठ अर्थशास्त्रज्ञ नितांत अभ्यासू. पण त्यांच्यावर अर्थात डाव्या विचारांचा प्रभावही होता. आणि आता सोव्हिएत रशिया, आता अवजड उद्योग, स्टॅलिननी एका पिढीत कशी प्रगती घडवून आणली तर अवजड उद्योग आणून घडवून आणली. त्यामुळे पहिल्या पंचवार्षिक योजनेतला शेतीवरचा भर संपूर्णपणे बदलला आणि क्रमाक्रमाने आर्थिक आणि प्रशासकीय पातळीला समाजवादी अर्थव्यवस्थेचं ऍपरेटस, संघटनात्मक रचना समाजवादी अर्थव्यवस्थेची आली. तिचा एक मोलाचा आविष्कार म्हणजे इंडस्ट्रीयल पॉलिसी रिझोल्युशन 1956 IPR. म्हणजे 48 औद्योगिक धोरण बदललं. आता 1956 औद्योगिक धोरण म्हणजे पब्लिक सेक्टर शाल ऑक्युपाय कमांडिंग हाईट्स ऑफ इकॉनॉमी. ती अर्थव्यवस्थेवर आता यापुढच्या काळात प्रभुत्व कोणाचं राहील? सार्वजनिक क्षेत्राचं राहील. खासगी मालमत्ता आहेत त्या क्षेत्रापुरती मर्यादित. आणि मग क्षेत्रांची वर्णनं सांगण्यात आली तर त्यामध्ये एकही क्षेत्र आता असं नाही की जिथे सार्वजनिक क्षेत्र नाही जाऊ शकत. पण खूप क्षेत्र अशी आहेत की जिथे खासगी क्षेत्राला आता बंदी. आणि ती नुसती अण्वस्त्र, स्ट्रॅटेजिक इंडस्ट्री, विज्ञान तंत्रज्ञान अशी नव्हती, खूप तरांची होती. आणि त्याच्यामध्ये मुख्यतः स्टील आणि सिमेंट सुद्धा होतं किंवा अवजड उद्योग म्हणजे मशिनरी निर्माण करणारे उद्योग व्यवसाय. खासगी क्षेत्राला 1956 पुढे बॅन करण्यात आलं. विदेशी गुंतवणुकीला बाधा असं ठरवण्यात आलं. ते अर्थात आपल्या राष्ट्रीय उद्दिष्टांच्या प्रकाशात होतं. नियोजन प्रक्रियेची भारताची राष्ट्रीय उद्दिष्ट काय कळायला एकदम सोपे की पहिलं तर मुळातलं उद्दिष्ट आहे स्वयंपूर्णता. तो पण राजकीय फोबिया आणि स्वातंत्र्य लढ्याचा वारसा आहे की आता हे जो खंडप्राय भारत जेवढा हाताशी मिळाला तो का विना आपल्याला कुणावर अवलंबून नाही राहायचंय. पण भारताचं सगळं वैविध्य लक्षात घेतलं तर मुळात आपल्याकडे देशांतर्गतच कच्चा माल पण आहे आणि त्याच्यावर प्रोसेसिंग करून जर आपण उद्योग व्यवसाय उभे केले तर पक्का माल पण इथे तयार होईल. आणि जगाकडे बघण्याचं पण कारण आहे. आपली स्वतःचीच बाजारपेठ सुद्धा मोठी आहे. त्यामुळे आर्थिक नियोजनाचं सर्वात महत्वाचं उद्दिष्ट आखण्यात आलं स्वयंपूर्णता. त्या स्वयंपूर्णतेचा एक अर्थ होता जगातनं काही आयात करावं लागलं नाही पाहिजे. म्हणून जी आर्थिक विकासाची दिशा आपण स्वीकारली तिचं सर्वात महत्वाचं मोलाचं एक फीचर वैशिष्ट्य ठरलं पॉलिसी ऑफ इम्पोर्ट सबस्टिट्यूशन. आयआयटीला पर्याय शोधायचे, एक्सपोर्ट प्रमोशनची नाही. जगाच्या बाजारपेठेशी एकरूप होऊ आपण पण काही उत्पादनांमध्ये जागतिक नाव मिळवू आणि त्या भारताच्या उत्पादनांच्या आधारे जगाची बाजारपेठ काबीज करू. याचं नाव आहे एक्सपोर्ट प्रमोशनचं धोरण. निर्यातीला चालना देण्याचं नाही, भारताने स्वीकारलं आयातीला पर्याय शोधण्याचं. भारताने स्वीकारलं समाजवादी समाज रचनेच्या उद्दिष्टांनुसार आणि नावाखाली आर्थिक भिंती उभ्या करण्याचं, प्रोटेक्शनच्या, टॅरिफच्या, आयात कर, निर्यात कर. किंवा जी कर पद्धती सुद्धा जी स्वीकारली तिचं त्यामुळे समाजवादी नाव पॉलिसी ऑफ प्रोग्रेसिव्ह टॅक्सेशन. म्हणजे तुम्ही जेवढा जास्ती पैसा मिळवाल तेवढा त्यावर नुसतं टॅक्स जास्ती आपोआपच पडेल तसं नाही, कराचं प्रमाण पण वाढत जाईल आणि वाढत्या उत्पन्नाबरोबर कराचं प्रमाण पण वाढत जाईल. आणि विदेशी माल देशात आणायला परवानगी नाही, आणायचं असेल तर 200, 300, 400, 500, 700 ड्युटीज. त्यामुळे जगाच्या बाजारपेठेशी भारत जुळलेला नाहीये ह्या आम्ही आर्थिक भिंती उभ्या करायचा प्रयत्न केला. त्याच्या अंतर्गत देशांतर्गत बाजारपेठ अर्थव्यवस्थेला चालना देण्याचा प्रयत्न आहे. हिचं नाव समाजवादी अर्थरचनेचा प्रयोग. ते साध्य करण्यासाठी मुळातले दोन नितांत मोलाचे कायदे अपनी जगह पे गेले बसले. एकाचं नाव MRTP मोनोपोलीज अँड रिस्ट्रिक्टिव्ह ट्रेड प्रॅक्टिसेस ऍक्ट. आणि हे सोप्या शब्दात सांगायचं त्या कायद्याचं उद्दिष्ट आहे संपत्तीचं केंद्रीकरण टाळणे. त्यासाठी कुणातरी एकालाच एखाद्या क्षेत्रातली मोनोपोली होऊ नाही द्यायची. त्यासाठी लायसेन्सिंगची सिस्टीम आहे की तुम्हाला उद्योग व्यवसाय सुरू करायचा असेल तर तो कुठल्याही क्षेत्रातला असो. विषय जर केंद्राच्या यादीतला असेल तर अर्ज केंद्राकडे लायसेन्ससाठी, विषय जर राज्याच्या यादीतला असेल तर राज्याकडे, पण लायसेन्सची सिस्टीम.
किंवा ज्या वस्तूचं उत्पादन करायचं आहे ते तुम्ही किती करायचं हे सरकार ठरवणार. त्याचं नाव परमिट, लायसन्स, परमिट राज बसलं पक्क आपल्या जागी. एमआरटीपी आला, खरी वस्तुस्थिती की त्या एमआरटीपीच्या नावाखाली मोनोपोलीज निर्माण झाल्या. देशामध्ये कारचं उत्पादन एकाच कंपनीने करायचं, तिचं लायसन्स एकाच कंपनीला. दुसरे जर म्हणाले टाटा वगैरे मी करतो तर त्यांना मग जागतिकीकरण स्वीकारेपर्यंत परवानगी नाही. पण मग त्याचा परिणाम काय आहे? उलट एमआरटीपी आणि समाजवादी समाज रचनेच्या नावाखाली प्रत्यक्षातल्या मोनोपोलीज तयार झाल्या. स्पर्धा टाळली पाहिजे, कारण स्पर्धा ही नैसर्गिक साधन संपत्तीचं उत्तम सुनियोजन करत नाही. पण त्या स्पर्धा टाळण्याचा परिणाम बाजारपेठेमध्ये ग्राहकाला पर्यायच नाहीये की तुला कार हवी असेल तर ही अँबॅसेडर कारच तू घ्यायची. मग नंबर लावायचे, मग तिला प्रीमियम, मग तुझा नंबर दोन दोन तीन तीन वर्षांनी. त्या अँबॅसेडर कार पण उत्पादन किती करायचं ह्याचं परमिट पण सरकारने सांगून ठेवलेलं. त्यामुळे देशाला गरज समजा 30,000 कार्सची, बाजारामध्ये उपलब्ध कार्स 10,000. परिणाम किंमत पण तिप्पट, पण किमती विक्रीची किंमत पण सरकार ठरवणार, कारण प्राइसिंग पॉलिसी केंद्रीभूत होती. मग ती सरकार ठरवणार, पण तेवढ्या किमतीला प्रत्यक्ष कार मिळते का? मला कार हवी असेल तर तो माणूस म्हणणारे जाऊन की मला कार हवी आहे पण मला लवकर हवी आहे, तुला जास्ती पैसे किती हवे सांग. कायदा आणि आर्थिक धोरणांची संरचना हीच काळ्या बाजाराचा बेस बनली. काळा बाजार मागल्यादारांनी सगळं नियंत्रित, त्यामुळे स्केअरसिटी सिच्युएशन, दुष्काळांच्या परिस्थितीतली, म्हणजे हे बनलं सेलर्स मार्केट, विक्रेत्याचा बाजार बनला. मी सांगेन ते त्यांची मिलिक भगत ब्युरोक्रॅटची, मग राजकीय पुढाऱ्यांची, त्यातून उलट मोनोपोलीज निर्माण झाल्या. स्पर्धा गेली, ग्राहकाच्या समोर पर्याय उरला नाही, त्यामुळे ग्राहकाला चांगली सेवा दिली पाहिजे हे बंधनही ते ती वस्तू किंवा सेवा निर्माण करणारे त्याच्यावर उरलं नाही. समाजवादी अर्थरचनेचा आणखी एक कायदा आपल्या जागी येऊन पोचला आणि पक्का बसला, त्याचं नाव फेरा, फॉरिन एक्सचेंज रेग्युलेशन ऍक्ट. ते म्हणजे परकी चलनाचा सर्व विनिमयन, कंट्रोल अँड कोऑर्डिनेशन केंद्र सरकार करेल. केंद्र सरकारच्या वतीने, म्हणजे ते रिझर्व्ह बँक केंद्र सरकारचा हिस्सा नसते घटनात्मक दृष्ट्या, ती स्वायत्त आहे, पण चलनविषयक धोरण मॉनिटरी पॉलिसी आरबीआय ठरवणार. अर्थात ती आरबीआय आणि केंद्राचं फायनान्स वित्त विभाग यांचं एकमेकाशी कोऑर्डिनेशन पाहिजे, पण परकी चलनावर पूर्ण नियंत्रण, त्यामुळे नियंत्रितच दर होते. एरवी खुली बाजारपेठ असेल तर परकी चलनाचे दर कसे ठरतात, त्याला दोन सोपे निकष असतात. खरं म्हणजे एक दोन अर्थव्यवस्थांची ती तुलना आहे की तुमच्या अर्थव्यवस्थेमध्ये सेवा आणि वस्तूंचं उत्पादन किती, आमच्या अर्थव्यवस्थेमध्ये सेवा आणि वस्तूंचं उत्पादन. म्हणजे खरी संपत्ती, चलन, करन्सी हे त्या संपत्तीचं प्रतीक आहे, सिंबल आहे, रिप्रेझेंटेशन आहे, मीडियम आहे. नुसत्या पैशाला किंमत काहीच नाही, ना नोटेला नुसत्या, त्या नोटेला करस्पॉन्डिंग वस्तू किंवा सेवा जर अर्थव्यवस्थेत असेल तर त्या नोटेला स्वतःची किंमत आहे. तशी नसताना नुसत्या नोटा वाढल्या तर त्याचं नाव आहे चलन फुगवटा, की वस्तू सेवा मात्र वाढत नाहीयेत, नुसताच बाजारात खेळणारा पैसा मात्र जो आहे तो वाढतोय. तेव्हा एक निकष ठरतो दोन अर्थव्यवस्थांची तुलना, दुसरा निकष आहे त्यातच लपलेला तो उत्पादकता आहे, म्हणजे तुमच्या चलनाची क्रय शक्ती, परचेसिंग पॉवर. मला एक लिटर पाण्याची बाटली खरेदी करायची, ती मला भारतामध्ये रुपयाच्या भाषेत खरेदी करायची असेल तर किती पैसे द्यावे लागतात, तीच मला युरोपमध्ये युरोच्या भाषेत असेल तर युरो किती द्यायला लागतो, अमेरिकेमध्ये अथवा जिथे डॉलर आहे तिथले डॉलर, त्याची त्याचं ना त्याचं अर्थशास्त्राचं पीपीपी. पीपीपी म्हणजे झुल्फिकार अली भुट्टो नाही, दिस टाइम पीपीपी म्हणजे परचेसिंग पॉवर पॅरिटी, म्हणजे दोन चलनांच्या क्रय शक्तीची तुलना. तिसरा आणि सर्वात महत्वाचा निकष आहे मागणी पुरवठ्याचा सिद्धांत. डॉलरला मागणी किती आणि डॉलरचा पुरवठा किती, रुपयाला मागणी किती आणि रुपयाचा पुरवठा किती. डॉलरची मागणी वाढली तर चलनाच्या बाजारातला डॉलरचा भाव वर जाणार, डॉलरची मागणी कमी झाली तर चलनाच्या बाजारातला डॉलरचा भाव खाली जाणार. डॉलरचा पुरवठा तेवढाच राहिला पण मागणी वाढली तर भाव वर जाणार, पुरवठा तेवढाच राहिला आणि मागणी खाली गेली भाव खाली जाणार. त्या डॉलरच्या तुलनेत रुपया वधारला आहे, जे आता आपण दिवस रात्र ऐकत असू, कारण आता खुला बाजार आहे, 1991 पूर्वी ते नाही, यातलं काहीच नाही. निकष काय काय हे सगळे शास्त्रीय निकष आहेत. मग निकष काय? निकष रिझर्व्ह बँक सांगेल ते, म्हणजे चलन विषयक धोरण. रिझर्व्ह बँक जर म्हणली की 8 रुपयाला 1 डॉलर आणि 25 रुपयाला 1 पाऊंड, संपलं, आवाज नाही करायचा त्याच्या पुढे. पण म्हणजे खुल्या बाजारातले, म्हणजे अन्य रेट, ते प्रत्यक्षात काय होऊन बसतात, ते प्रत्यक्षात होऊन बसतात 30 रुपयाला 1 डॉलर आणि 80 रुपयाला 1 पाऊंड. परिणाम चलनाचा काळा बाजार, काळा बाजार, हवाला रॅकेट,
गुप्त पैसा इथे नाही ठेवायचा, स्विस बँकेमध्ये ठेवायचा, दडवायचा, टॅक्स भरायचा नाही, दडवायचा. मी समर्थन करतोय असं समजू नका, पण जे उदाहरण देतोय त्याच्यातलं उदाहरणाच्या दाखल जे समजून घ्यायचा आपण प्रयत्न करतो. प्रोग्रेसिव्ह टॅक्सेशनच्या धोरणापायी उत्पन्न वाढलं की जास्ती कर बसवायचा असं सूत्र आपण स्वीकारलं. तुमच्या माझ्याकरता तूर्त उदाहरण आपण आयकराचं घेऊ, इन्कम टॅक्स आपल्याला सगळ्यात मोलाचा. दरवर्षीच्या 28 फेब्रुवारी आपण असे टीव्हीकडे असे बसत असू बहुधा, बाकीचं काही कळो न कळो, टॅक्स लॅब बदलते का, टॅक्सचा रेट कमी होतोय का? तर भारताच्या स्वातंत्र्यानंतरच्या आर्थिक इतिहासात एक काळ असा आहे की जेव्हा वाढतं आय जेवढी वाढेल तसं वाढतं प्रमाण म्हणतोय नुसतं, म्हणजे बघा समजा म्हणलं आयकर 30%, तुम्ही कितीही पैसे मिळवा त्याच्या 30%, म्हणजे आपोआप निव्वळ जे सरकारची आय आहे ती वाढणारच आहे. माझी कमाई 3 लाख रुपये असेल, ती सगळ्या 3 लाखावर काय मला आयकर भरायचं नाही, मला तर वरच्या 50,000वर 30% भरायचं आहे, पण त्या 3 लाखाच्या जागी माझे 30 लाख झाले, तरी मी त्या 30 लाख मधल्या 27,050 हजार वर 30% मी अप्रॉक्सिमेटली 9,17,333 रुपये नाही हो डिपार्टमेंट असं आपल्या सजासजे, पण मी एवढे 30%, तू 2.5 लाखावर किती मिळाला माझं त्या उत्पन्नाच्या 30% उत्पन्न ती खरोखर अशी होती की कमवलेल्या 1 रुपयावर 1.33 रुपये आयकर होता. म्हणजे तुकोबारायांचे वंशजच आले पाहिजेत सगळे इथे. मी 1 रुपया कमवला हा गया टॅक्स मध्ये, इन्कम टॅक्सच्या फॉर्म मध्ये. आणि इन्कम टॅक्स तेव्हा पुन्हा शब्द रचना वापरतोय की मी काळ्या बाजाराचं ज्यामुळे घडला खाली घालू कसं, अर्थशास्त्र कंझम्पशन उधळपट्टी व्यसन किंवा स्विस सगळ्या व्यवहाराचं कोऑर्डिनेशन तरी करणारे कोण कोणतरी लागणार ना त्याला, मग आला हवाला मार्केट. पण ते सगळे व्यवहार तोंडी आहेत, त्याचे काही लेखीटाकी पुरावे असतात काही पाळले तर, म्हणून दाऊद आला. म्हणजे अंडर आधी कोण होते सगळे अंडरवर्ल्डचे, त्यांच्या राजकीय लिंक्स आल्या त्याची किंमत मोजत असतो. काही जणांना ऐकायला दुःख वाटलं तरी आपण हे विसरू नकोयात की समाजवादी समाज रचनेच्या नावाखाली आर्थिक धोरणं केली त्याचे एक परिणाम, मी सर्वस्वानी नाही म्हणत आहे पण सुनिश्चित परिणाम या रूपामध्ये घडले. दुसरा परिणाम, देशाकडे उद्योग क्षेत्रामध्ये इंडिजिनस बेस आला, आला ही वस्तुस्थिती आहे. अवजड उद्योग पुढची जी प्रगती दिसते 91 सालानंतर सुद्धा जी प्रगती झाली, म्हणजे चित्र असं नाही की सगळंच जणू 91 पर्यंत चुकलं आणि जे काय बरोबर आर्थिक क्षेत्रात घडलं ते 91 हेही बरोबर. विकासाच्या पहिल्या टप्प्यात विकासाचा दर आधी कमीच पडतो. थोडस विज्ञानाच्या भाषेत सांगायचं तर याला म्हणतात पोटेन्शियल एनर्जीचं रूपांतर कायनेटिक एनर्जी. म्हणजे पहिला थ्रस्ट आहे त्याला एनर्जी जास्ती लागते, पण एकदा अर्थव्यवस्थेने टेक ऑफ घेतला की कमी इंधनात विमान जास्त जाऊ शकतं. ती टेकऑफची स्टेज ही त्या आधीच्या 91 आधीच्या वर्षांमध्ये आलेली, ही पण वस्तुस्थिती ही त्याच्या आणखीन एक आणि दुसरी बाजू होते. पण शेती आणि ग्रामीण क्षेत्र हे सहकारच्या बरोबरीने आपल्याकरताही मोलाचं राहतच. सरकारने शेती हा जो विषय म्हणजे प्रत्यक्ष पीक कमावणे हे ठेवलं राज्याच्या अखत्यारीत, पण त्या पिकांचे भाव ठरवणे हे मात्र ठेवलं केंद्राच्या अखत्यारीत. हे मी तुम्हाला घटनेचं शेड्यूल काय येतं 7 शेड्यूल 7 नी जी विषयांचं वाटप आहे केंद्र राज्य आणि समवर्ती सूची, तिला सोप्या मराठीमध्ये कंकरंट लिस्ट असं म्हणतात. तिच्यामध्ये शेती हा जो विषय प्रॉडक्शन ऍग्रिकल्चरल प्रॉडक्शन ह्या राज्याच्या अखत्यारीतला विषय, पण शेतमालाचा भाव हा केंद्राच्या अखत्यारीतला विषय होता. शेतकरी चळवळीतलाही कार्यकर्ता म्हणून नंतर काम करताना आम्ही ही उपमा द्यायचोच काय म्हणून मला कायमच जाणवलेली आहे की ही स्थिती म्हणजे काय, हे आहे पिकव तू भाव आम्ही ठरवू. म्हणजे पारिजातकाचं झाड सत्यभामेच्या आवारात पण सगळी फुलं रुक्मिणीला. केंद्र सरकारला द्विभार्या प्रतिबंधक कायदा लागू नसतोय, त्यामुळे राज्यामध्ये शेतीचं उत्पादन वाढवा तुम्ही, त्या शेतमालाचा भाव ठरवणार आम्ही. त्याचा केंद्र सरकारच्या कृषी खात्याअंतर्गत एक आयोग होता 89 सालापूर्वी, त्याचं नाव कृषी माल आयोग, कृषी मूल्य आयोग, ऍग्रिकल्चरल प्राइसिंग कमिशन. ते भाव ठरवायचं, रिडिक्युलस होते भाव, खरेदीचा भाव. बरं त्यातून आले एक म्हणजे एकाधिकार खरेदी योजना आल्या, त्या का आल्या की पाहिजे होतं सार्वजनिक वितरण व्यवस्थेद्वारा सामान्य ग्राहकाला ग्रामीण भागापर्यंत काही जीवनावश्यकता पुरवायच्या. हेतू उदात्त तो आवश्यक आहे ही पण वस्तुस्थिती आहे, त्यासाठी पुन्हा शेतकऱ्याला भाव किती मिळणार, तुला गव्हाला भाव 1.57 रुपये किलो, आणि शेतकऱ्यावर बंदी पण बंधन पण. एकाधिकार किंवा लेवी आणि कोटाचं राज्य, लेवी आणि कोटा सिस्टीम, म्हणजे कोटा म्हणजे शेतकऱ्याला ठरवून दिलेलं की नाही तू करडईचं तेल बीच घेतली पाहिजे,
तुझी शेत जमीन आम्ही ठरवू. आम्ही म्हणजे कोण होतो? आय एस ऑफिसर्स होतो, राजकीय पुढारी होतो. आणि कुठे बसून ठरवू? मुंबईमध्ये एअर कंडिशन खोल्यांमध्ये बसून ठरवू? पण आम्ही ठरवू की देशाचं ऑइल सीड प्रोडक्शनचं धोरण हे आहे, म्हणून तू किमान हे एवढं एवढं उत्पादन, म्हणजे कोटा सिस्टीम, म्हणजे काय पिकवायचं हे पण शेतकऱ्याला सरकार सांगणार, आणि ते पिकवल्यानंतर त्याला भाव किती हे पण सरकार सांगणार. शेतीतल्या सुधारणांची अनेक पावलं आधी उचलली गेली, ही पण वस्तुस्थिती राहतेच. त्या सगळ्यांना मिळून एक मोठं नाव देता येईल, ते नाव आहे जमीन सुधारणा. खूप तरांच्या खूप आहेत ती वस्तुस्थिती, आणि त्यातनं प्रगती झाली ही आहे वस्तू. अन्यथा स्वातंत्र्यानंतर हातात मिळालेली शेती सुद्धा मागासलेली, दुर्लक्षित आणि मोडकळीला आलेली. फ्रॅगमेंटेशन, शेतीचे तुकडे, तिच्यामध्ये आधुनिक तंत्रांचा वापर नाही, हे शेतीमध्ये पहिल्यांदा स्वातंत्र्यानंतर आले. ते सगळे मुख्यतः जमीन सुधार विषयक कायदे आले. त्या सगळ्यांचं मध्यवर्ती वर्णन एका सूत्राने करता येईल, त्या वर्णन आहे कसेल त्याची जमीन. लँड टू द टिलर, कसेल त्याची जमीन, म्हणजे सरंजामशाही मोडून काढणे, जमीनदारी मोडून काढणे, आणि विशेषतः ऍबसेंटी लँडलॉर्डिझम, की मी राहतो कलकत्त्यात पण माझी तिकडे बिहारमध्ये पण 40,000 एकर जमीन आहे, बंगालमध्ये 24 परगणा जिल्ह्यामध्ये पण 50,000 एकर, त्याचं मी काय केलंय? कुळांना दिली आहे. सत्यजित रेचा अप्रतिम चित्रपट जलसागर म्हणून, जलसागर ह्याच डेपिक्शन असे बिमलदानचे, बिमल रॉय, ते आपण जरा 7व्या दिवशी 7 आपला संस्कृतीची थिरकती पावले त्यामध्ये पाहणार होतो. पण ऍबसेंटी, माझ्यापाशी आईस भरपूर, कुळांना खंडानी जमीन दिलेली आहे, तू त्याचे 60% पीक मला द्यायचं, उरलेल्या 40% तुझी गुजराण कर, तलाठ्याला पैसे तू चार कर पण तूच भर, मला बसल्या जरी साठ, मी शेती कुठं कसतोय? मी शहरामध्ये आणि शेतीवर माझे काय हितसंबंध? म्हणजे ही शोषणावर आधारित रचना होती, शेतकऱ्याच्या शोषणावर आधारित रचना, ती तर मोडून काढायचीच काढायची. पण त्याचबरोबर पुन्हा समाजवादी समाज रचनेचं एक सूत्र म्हणजे आर्थिक संपत्तीचं, सर्व प्रकारच्या, राजकीय सुद्धा, सामाजिक सुद्धा, पण सध्या शेतीबद्दल बोलतोत म्हणून म्हणतोय. आर्थिक संपत्तीचं केंद्रीकरण टाळायचं, म्हणजे काय करायचं? शेतीला आले सिलिंगचे कायदे, सिलिंगचे, की शेत जमीन बागायती असेल तर 17 हेक्टरहून जास्ती ठेवलेली चालणार नाही, मर्यादित सिंचन असेल तर 34 हेक्टरहून जास्ती चालणार नाही, आणि जिरायती जमीन असेल, जिरायती जमीन असेल तर 51 हेक्टरहून जास्ती चालणार नाही. मग काय करायचं? मग घोड्या गाढवा कुत्र्या मांजराच्या नावावर जमीन ठेवायची, किंवा जे प्रामाणिक जमीनदार आणि मालक होते त्यांनी खरंचच आपल्या कुळांना दिल्या, मिराशी कुळ, म्हणजे जी पिढ्यानपिढ्या त्या जमिनीवर शेत कसत होती पण त्यांना मालकी हक्क नव्हते, त्यांना कायदा म्हटला त्यांना मालकी हक्क द्यायचे, जमीनदाराला त्यांनी त्याचं कॉम्पेन्सेशन द्यायचं, जमीनदाराला स्वतः कसण्यासाठी जमीन ठेवायला परवानगी होती पण तीही 17, 34, 51 फॉर्म्युलानुसार. म्हणजे शेतकऱ्याची किती मुस्कट दाबी आहे सगळं मिळून साकल्याने एकावेळी लक्षात घ्या. शेतकऱ्याला सरकार म्हणणार तुझ्याकडे जमीन किती ठेवायची हे पण आम्ही सांगणार, त्या जमिनीमध्ये तू पीक काय घ्यायचं हे पण आम्ही सांगणार, त्याला तुला कोटा आखून दिलेला आहे, तो नसेल तर लेवी तरी आहे तुझ्या पिकाला, म्हणजे दुसऱ्या सिस्टीमचं नाव लेवी, पीक घे 30% सरकारला द्यायचं. काय भावानी? आम्ही सांगू त्या भावानी. कोण ठरवणार? एपीसी, कृषी मूल्य आयोग. ते कसा ठरवणार? रिडिक्युलसली लोक, कारण पंडितजींनी शेतकऱ्याकडे 57 साली मागितलेलं वचन की औद्योगिक क्षेत्राच्या विकासासाठी शेतमाल किफायतशीर आम्हाला देता यायला हवा म्हणून. कुठपर्यंत हे शेतकऱ्यांनी ऐकायचं? मुळामध्ये ग्रामीण भागाचा शेतीचा विकास झाला नाही तर खरं म्हणजे औद्योगिक आणि सेवा क्षेत्राचा विकास होऊ शकतच नाही, शहर सुद्धा सुखाने जगू शकत नाही. अर्थव्यवस्थेच्या एका टप्प्यात हे आवश्यक आहे, पण शेती सुधार विषयक कायदे आले, जमिनींचे बदल आले. आज आपण खरंच ज्या काळात जगतो त्याच्यात अनेक बाबतीत पटणारने इतके बदल ग्रामीण भागातही झाले, ही पण वस्तुस्थिती आहे. आता कोणी स्वप्नात पण ऍबसेंटी लँडलॉर्डिझम च नाही, ऍबसेंटी तलाठीइझम असू शकतो पण ऍबसेंटी लँडलॉर्डिझम नाही आहे. आता कसेल त्याची जमीन आहे, खरंच तो कसतो का, त्याच्यात पीक काय घेतो, पण लेवी कोटा सिस्टीमचं टोक मग निघालं, मग काही वस्तूंबद्दल सरकार म्हणालं 100% आम्हालाच द्यायचं, त्याचं नाव एकाधिकार योजना. जी आई वडिलांची पिढी त्यांना लक्षात असणं शक्य आहे की परवा परवा पर्यंत गहू आणि तांदुळाची पण एकाधिकार योजना होती, त्यांना लक्षात राहील असा काळ आहे. गव्हाची आणि तांदळाची सुद्धा एकाधिकार योजना होती. क्रमाक्रमाने 91 सालानंतर त्या संपत गेल्या. महाराष्ट्रात संपलेली शेवटची म्हणजे कापूस एकाधिकार, म्हणजे शेतकऱ्याची मुस्कटदा भिजक्यो आणि तरी टू टॉप इट ऑल म्हणतात. याच्या सगळ्याच्या वर त्या शेतकऱ्याला भाव पण ठरवणार सरकारच. बरं, आणि ते ठरवताना तरी तुला ते पीक घ्यायला खर्च किती आला याचा काय सरकार विचार करणार का? कागदावर होता बरं का? कागदावर होता, पण त्याच्यामध्ये अर्थशास्त्रीय त्रुटी सुद्धा प्रचंड मोठ्या होत्या. तर सांगण्याजोग्या सोप्या पहिल्या 1-2 म्हणजे
शेतकऱ्याचं कुटुंब जे शेतीवर राबतं त्याचं कुठं भाव त्याची कुठे किंमत हे शेतमालाचा भाव काढण्यात सरकार धरतच नव्हतं. कृषी मूल्य आयोग औद्योगिक क्षेत्रामध्ये असं होतं का? औद्योगिक क्षेत्राचे एकतर भाव सरकार नव्हतं ठरवत. संमिश्र आणि समाजवादी अर्थव्यवस्थेच्या काळात सुद्धा औद्योगिक क्षेत्राचे भाव सरकार ठरवत नव्हतं. लायसन्स परमिट सिस्टीम होती पण उद्योजकाला फ्रीडम होतं, तू एवढं एवढं उत्पन्न कर, बाजारपेठेनुसार त्याचे भाव ठरतील. सरकार जर भाव आखून देत असेल तर त्याच्या उत्पादनावर मर्यादा नव्हती. शेतकऱ्याच्या बाबतीत उत्पादनावर पण मर्यादा, त्यांनी किती जमीन ठेवायची ह्याच्यावर पण मर्यादा, काय पीक घ्यायचं ह्याच्यावर पण मर्यादा, आणि त्या पिकाला भाव काय यावर पण मर्यादा. तर आता मला सांगा की ग्रामीण भागाचा शेतीचा विकास होणार कसा हे समजायला कुठं आपण अर्थशास्त्रज्ञ असणं आवश्यक आहे? शेती होऊन बसला आतबट्ट्याचा व्यवहार, खड्ड्यात जाणारा आतबट्ट्याचा व्यवहार होऊन बसला. मराठीतली पूर्वीची म्हण म्हणजे शेती उत्तम, उद्योग मध्यम, नोकरी अधम. तो लोकसंख्येचा पूर्ण लोंडावलेट विकासाच्या पॅटर्न मध्ये शहरांकडे, तो शहरांच्या झोपडपट्ट्यांमध्ये राहणार. कुर्ल्याच्या किंवा धारावीची झोपडपट्टी, संगम ब्रिजपाठची झोपडपट्टी सुद्धा ग्रामीण भागापेक्षा बरी म्हणावी असं दरिद्रीकरण, एम्पॉवरिशमेंट त्याचं मूळ सूत्र जाऊन भिडतं या शेतमालाच्या भावाच्या प्रश्नापाशी. ज्या एका माणसाच्या लक्षात आलं, तो नुसतं लक्षात येऊन थांबला नाही. असं मी ऍक्च्युली त्या माणसाला त्यांनी मांडलेला विचारला, मी तर महानच म्हणतो ते तुम्ही ऐकताच आहात आणि मी स्वतःला भाग्यवान समजतो की मी त्या चळवळीचा हिस्सा मी मनानी तर समजतो अजूनही आहे. आता आंदोलनांमध्ये आसीन असं नाही, सध्या ते कुठले आंदोलनं करतायत ह्याचाही जरा शोधच घेतला पाहिजे. पण शरद जोशी यांनी हे शेतमालाला उत्पादन खर्चावर आधारित रास्त भावचा विचार मांडला. स्वातंत्र्यानंतरच्या आर्थिक इतिहासातलं ही चळवळ हे कोणी टाळू नाही शकणार, टाळली तर तो इतिहास अपुरा आहे, एकांगी आहे, इतकी ती चळवळ मोलाची आहे, महत्वाची. 1956 साली UPSC द्वारे शरद जोशी सिलेक्ट झाले, तिसरे होते. ठरवलं असतं तर IAS होऊ शकले असते, पण त्यांचे वडील पोस्ट खात्यात कारकून होते, त्यामुळे वडिलांचं स्वप्न आपलं पोरग PMG म्हणजे पोस्टमास्टर जनरल बनेल म्हणून त्यांनी इंडियन पोस्टल सर्व्हिस निवडली. 10 वर्ष ते पोस्टल सर्व्हिसमध्ये काम केलं, केलं ते चांगलंच केलं. आवश्यक जी काही टाइम बाउंड प्रमोशन्स असतात ती घेत घेत ते 10 वर्षाच्या सेवेनंतर म्हणजे 66 साली युनायटेड नेशन्सची जी पोस्टल युनियन आहे IPU इंटरनॅशनल पोस्टल युनियन तिच्यामध्ये कामासाठी सिलेक्ट झाले. त्यासाठी गेले स्वित्झर्लंडमध्ये, ठिकाण बर्न. मग UN अंतर्गत ज्या बदल्या होतात त्या बदल्यांमध्ये त्यांची बदली झाली FAO फूड अँड ऍग्रिकल्चरल ऑर्गनायझेशन. तिथे अभ्यास करताना त्यांच्या लक्षात आलं की आजही औद्योगिक देश हे शेतीवर आधारित देशांच्या शोषणावर त्यांच्या उद्योगधंद्यांचा विकास आहे. आणि जे नवस्वतंत्र देश आहेत आफ्रो आशियन आणि लॅटिन अमेरिकन देश त्यातल्या सुद्धा शहरांचा विकास हा ग्रामीण भागाच्या शोषणावर आधारित आहे. या अर्थशास्त्रात नवीन काही नव्हतं ते मांडणारे शरद जोशी पहिले नाहीत. यावरची पुस्तकं आहेत, आधी सुद्धा अनेकांनी मांडलंय. शरद जोशींचं वेगळेपण 1976 सालापासून चालू होतं. ते म्हणजे ज्या वेळेला ही लक्षात आलं त्यांच्या, त्यांची तगमग थांबवेना, त्यांना तिथं राहू देना, त्यांनी 76 साली राजीनामा दिला नोकरीचा. तो देताना जे त्यांना पेन्शन ग्रॅच्युटी वगैरेच्या फंडचे पैसे मिळाले ते त्यांनी इथे चाकणच्या जवळ जिरायती गावात ठरवून जिरायती जमीनच विकत घ्यायला सगळा पैसा ओतला आणि स्वतः शेती चालू केली येऊन. आता सगळा अभ्यास अर्थशास्त्र याच्या आधारे, ह्यात काय आश्चर्य नाही की त्यांना लक्षात 2.5 वर्षात लक्षात आलं. शरद जोशी सुद्धा स्वतः एक प्रसंग सांगतात की तिथे चाकण आंबेठाण गावामध्ये कोथिंबीर ती चाकणच्या बाजारात विकायला गेले ते स्वतः. ती घेऊन परत येताना त्यांचा जो अभ्यास केलेला मेंदू होता तो गणित करत होता की आपल्याला या कोथिंबीरीचं उत्पन्न काय, घ्यायला किती खर्च लागला, आज बाजारामध्ये कोथिंबीरीला भाव काय मिळाला. आणि तेव्हा ते चाकण आंबेठाण रस्त्यावर त्यांना तो शॉकिंग धक्का, रिअलायझेशन म्हणतात, साक्षात्कार झाल्यासारखं की प्रत्यक्ष कोथिंबीर पिकवायला खरा खर्च काढायचा झाला तर आपला जास्ती आलाय आणि आपल्याला बाजाराचा जो भाव मिळालाय तो कमी आलेला आहे. ते शेतीचं अर्थशास्त्र त्यांच्या लक्षात आलं. त्यामागे सरकारचं कृषी मूल्यविषयक धोरण पण होतं आणि सरकार जो भाव काढत होतं त्याच्यात एक म्हणजे शेतकऱ्याचं कुटुंब राबतंय ते धरत नव्हतं आणि दुसरं म्हणजे शेतीचा कच्चा माल शेत पिकवण्यासाठी हा सरकार धक्का बसावा इतकी कमी किंमत धरत होतं. म्हणजे समजा कंपोस्ट खत लागतं तर ते एक ट्रक भर कंपोस्ट खत, मी तुम्हाला जोक नाही सांगत आहे, फॅक्ट सांगतोय, एक ट्रक भर कंपोस्ट खताची 1979 साली म्हणजे जेव्हा ही चळवळ प्रथम उभी राहिली त्यावेळी केंद्राचं जे कृषी मूल्य आयोग आहे ते एक ट्रक भरून
कंपोस्ट खताची किंमत 1 रुपया लावत होतं, 1 रुपया लावत. या भावाने शेतकऱ्याला त्याचा भाव कॉम्पेन्सेशन मिळत होतं. तेव्हा 1978-79 पासून ही चळवळ उभी राहिली. ही चळवळ ऐतिहासिक चळवळ आहे. तिने भारताच्या अर्थकारणावरही प्रभाव टाकलेला आहे, राजकारणावर सुद्धा प्रभाव टाकलेला आहे. ती चळवळ इथे चालू झाली चाकणपासून. मी तुम्हाला अभिमानाने सांगतो की त्यातला सत्याग्रही याचा मलाच अभिमानच आहे, आनंदच आहे. मी ते रस्ता रोकोचं लफड पण तेव्हापासून चालू झालं. म्हणजे चाकणपासच्या पुलावर गाड्या स्पेअर पार्ट उलगडायच्या, बैलगाड्यांच्या त्या ठेवायच्या, रस्त्यावर बसायचं. मागणी काय, कांदा हे पीक घेतलेलं आणि कांद्याला उत्पादन खर्चावर आधारित रास्त भाव द्या. कांद्याची एकाधिकार खरेदी योजना होती. नाफेड, नॅशनल ऍग्रिकल्चरल कंसात कोऑपरेटिव्ह मार्केटिंग कंस पूर्ण फेडरेशन असं त्याचं नाव, नाफेड. तर कांदा एकाधिकार नाफेडकडे होता, नाफेड भाव देत होते 3 रुपये क्विंटल. कांदा कुणाच्या डोक्यातला होता कुणास ठाऊक, 3 रुपये क्विंटल भाव होता. आणि 1978-1979 मध्ये आज सत्याग्रह चालू झाला आणि भाव मागितला 70 रुपये क्विंटल. पण सरकारने दिला त्या वर्षी. ऍक्च्युली नंतर मीच पर्सनली, 1 वर्ष शेतमालाला उत्पादन खर्चावर आधारित रास्त भाव मिळाल्यास तो ज्या भागात मिळाला त्याच्यावर काय परिणाम झाला याच्यावरचा मी एक थीसिस तयार केला होता. मला तर माहितीच आहे, नाशिक ते चाकण हा जो पट्टा आहे हा एकूण भारतातला 70% कांदा महाराष्ट्रात पिकतो. आणि महाराष्ट्रात पिकणाऱ्या एकूण कांद्यापैकी 75% कांदा नाशिक चाकण भागात पिकतो. त्यामुळे 1 वर्ष 3 रुपये क्विंटलच्या ऐवजी 70 रुपये क्विंटलनी भाव मिळाला त्याचे चाकण भागातल्या शेतकऱ्यावर काय परिणाम झाले, निश्चित गोष्ट आहे की विकास झाला. मला तर वाटतं की आजच्या संध्याकाळी ती कहाणी ऐकतानाही कुणीही फार मोठा अर्थशास्त्रज्ञ असण्याची गरज नाहीये. चित्र काय तयार झालं, एकदा शेतमालाला उत्पादन खर्चावर आधारित रास्त भाव मिळणं, याचा अर्थ काय झाला, याचा अर्थ पहिलं पाऊल झालं, ग्रामीण भागाकडे पैशाचा ओघ चालू झाला जास्ती. तो झाल्यावर काय होणार आहे, शेतकऱ्याकडे इन्व्हेस्टेबल सरप्लस, गुंतवणूक योग्य निधी राहणार आहे. त्याचा शेतकरी काय करणार आहे, तो कुठेतरी तो गुंतवेल, म्हणजे उद्योगधंद्यांना चालना मिळणार आहे, ग्रामीण बाजारपेठेला चालना मिळणार आहे. ती जशी मिळेल तशी ग्रामीण बाजारपेठेतल्या वस्तू आणि सेवांना उठाव येणार आहे आणि ग्रामीण भागात उद्योगधंदे चालू होणार आहेत, याचा अर्थ तिथे रोजगार मिळणं चालू होणार आहे. म्हणजे जी आधी शेतीची अर्थव्यवस्था, ग्रामीण अर्थव्यवस्था विशेष सर्कल ऑफ पॉवर्टी म्हणतात, खड्ड्यात जाणारी, खाली खाली जाणारी, त्याच्याऐवजी तिचा उठाव आता ऊर्जितावस्थेकडे येणारी, म्हणजे व्हर्च्युअस सर्कल ऑफ पॉवर्टी. पण हे सुखासुखी झालं नाही. 1977 मध्ये भारताने पुन्हा एकदा अन्नधान्य क्षेत्रामध्ये स्वयंपूर्णता गाठली. तिथपासून आता भारताने अजून मागे नाही वळून पाहिलेलं. आता जाणकार इशारे देत आहेत की जर आपण काही मूलभूत बदल केले नाही तर हे असं फार काळ राहील असं समजू नका. लोकसंख्या आता 1.8-1.9% वाढते आहे, तर वाढत्या तोंडानं खायला घालायचं आहे कोणी. आणि भारताला पुन्हा एकदा अन्नधान्य आयात करणारा देश व्हायला तर नकोय. पण आजच्या आजपर्यंत तरी पुन्हा 77 सालापासून मागे वळून पाहावं लागलेलं नाही. इतकंच नाही तर भारत हे अन्नधान्याच्या बाबतीत निर्यातदार देश आहे. तेव्हा हे तर चित्र झालं. हरित क्रांती आली, तिच्या बरोबर चांगली बी बियाणं, सिंचनाच्या नव्या पद्धती, शेतीच्या नव्या पद्धती, रासायनिक खतं आली, पिकं काही टक्क्यांनी वाढली. विकासाच्या कोणत्याही प्रक्रियेमध्ये काही अनिष्ट परिणाम असतात, म्हणून सरसकट त्या प्रक्रियेला दोष देणं बरोबर नाही ठरणार. तेव्हा जमिनींची धूप झाली, जमिनींचा कस कमी झाला, ज्यांना सॅलिनिटी आणि अल्कलिनिटी असं प्रॉब्लेम म्हणतात ते कमी झालं, हा सगळा हरित क्रांतीचा दोष असं म्हणून काम नाही भागणार आहे. त्यामागचे शास्त्रज्ञ एम एस स्वामीनाथन. आणि हरित क्रांती होताना केंद्रातले मंत्री होते ज्यांना स्वतःला शेतीची समज होती, ते स्वातंत्र्य सैनिक होते, गांधीजींचे सहकारी होते, दक्षिण भारतात स्वातंत्र्य चळवळीत होते, निश्चितपणे कृषी मंत्री म्हणून ते असामान्य कुवतीचे आणि असामान्य चारित्र्याचे होते. पुढे ते महाराष्ट्राचे गव्हर्नर पण होते काही काळासाठी, सी सुब्रमण्यम. तर राजकीय नेतृत्व सी सुब्रमण्यम आणि अर्थशास्त्रीय नॉर्मन बोरलॉग आणि भारतामधले एम एस स्वामीनाथन यांच्या मार्गदर्शनाखाली हरित क्रांती घडली. त्यामुळे पीक वाढलं, त्या वाढत्या पिकाला जोवर भाव मिळत नाही तोपर्यंत शेतकऱ्याचं दारिद्र्य राहणार. ते दूर करायचं असेल तर कृषी मालाच्या भावाचं धोरण बदलायला पाहिजे. तेव्हा ही पहिली 10 वर्ष जे आंदोलन झालं 78 ते 88, 1989 साली जे केंद्रातलं सरकार बदललं, सिटिंग सरकार राजीव गांधींचं होतं, त्याच्या जागी व्ही पी सिंग निवडून आले, त्यांनी हे शेतमालाचं धोरण स्वीकारलं सुद्धा, तेथपासून सर्व पक्षांच्या जाहीरनाम्यात शेतमालाला उत्पादन खर्चावर आधारित रास्त भाव हे म्हणणं पण आहेच. ऍक्च्युली शेतकऱ्याचं एक म्हणणं एकदम सोपं आहे,
एक तर आम्हाला खुली बाजारपेठ द्या आणि भारतासहित जगाच्या खुल्या बाजारपेठेत त्या बाजारपेठेचा सामना आम्हाला करू द्या. तुम्ही जर नियंत्रण आणणार असलात की जमीन आमच्याकडे किती, कोटा किती, लेवी किती, एकाधिकार किती आणि आमच्या वस्तूला भाव किती, मग तो देणार असलात भाव तुम्ही ठरवणार असलात तर तो उत्पादन खर्चावर आधारित रास्त भाव ठरवा. भिकेचं भीक नको, हवे घामाचे दाम, ही तुमची काय भीक नको. पण एकीकडे जमीन तू किती ठेवायची हे पण सरकार ठरवणार, त्यात पीक काय घ्यायचं हे पण सरकार ठरवणार, त्यापैकी काही विशिष्ट टक्क्यांपासून सगळं म्हणजे लेवी कोटा किंवा एकाधिकार योजनेनुसार सरकार ठरवणार, अमाल देईन, अंतिमता त्याला भाव किती द्यायचा पण सरकार ठरवणार. याचं नाव आहे आई खाऊ घालीन आणि बाप भीक मागू देणं. पण सगळ्या पक्षांच्या जाहीरनाम्यात हा शेतमालाला उत्पादन खर्चावर आधारित रास्त भाव हा मुद्दा आला आणि 91 सालानंतर तर आता तो नुसत्या भारत नव्हे जगाच्या पातळीवरचा मोलाचा मुद्दा बनलाय. कारण आणि त्याचं नेतृत्व भारताकडेच आहे, डब्ल्यूटीओ च्या सूचनांनुसार आणि डंकेल ड्राफ्ट त्यावर सही केलेले आता तर सर्वच्या सर्व देश आहेत, मुळी उत्तर कोरिया आणि बर्मा सोडून म्यानमार, म्हणजे भारत आहे, रशिया आहे, सगळे शेवटच्या केलेल्यांमध्ये रशिया आहे, शेवटच्या जॉईन झालेल्यांमध्ये चीन आहे, पण डंकेल ड्राफ्टवर सही आहे. म्हणून त्यावेळेचं जे GATT जनरल अग्रीमेंट ऑन ट्रेड अँड टॅरिफ याच्या ज्या चर्चेच्या फेऱ्या, त्यातली 8वी फेरी म्हणजे उरुग्वे, त्यामध्ये ह्या हार्वर्ड विद्यापीठातले अर्थशास्त्रातले तज्ज्ञ ते त्यावेळी GATTचे डायरेक्टर जनरल महासंचालक होते प्रोफेसर आर्थर डंकेल, यांच्या नेतृत्वाखाली कमिटी नेमली, तिने अहवाल दिला, तो म्हणजे डंकेल ड्राफ्ट. तिचा अर्थातच संपूर्ण जागतिक व्यापार विनिमय खुला व्हावा, संपूर्ण जग एक समान बाजारपेठ अशी व्हावी या दिशेने सगळ्या देशांनी सहाय्य केले. घड्याळ्याचे काटे उलटे तर फिरवता येणार नाहीयेत हे, पण गेली सुमारे आता 5 वर्ष चित्र हे आहे की जागतिक पातळीला उद्योग आणि सेवा या क्षेत्रांमध्ये उदारीकरण आलं, या क्षेत्रांमध्ये खुली बाजारपेठ आली, पण विकसित देश शेती क्षेत्रातलं उदारीकरण स्वीकारायला अजूनही तयार नाहीत. त्यांना दे वॉन्ट टू हॅव द केक अँड इट इट टू, किंवा दुसरी शब्दरचना आहे, छापा मी जिंकलो काटा तू हरला. त्यांची शक्तिस्थानं जी आहेत ती असेपर्यंत जगाची बाजारपेठ खुली पाहिजे. अमेरिका, पश्चिम युरोप यांच्या औद्योगिक मालाला तुम्ही बंदी घालता कामा नये किंवा तिच्यावर अन्याय अयोग्य ठरतील असे कर बसवता कामा नये, किंवा त्या उत्पादनांना समकक्ष उत्पादनं तुमच्या देशात करायची असली तर त्यांना सरकारनी सबसिड्या, अनुदानं, कमी व्याजाची कर्ज दीर्घ मुदतीची, किंवा त्यांना त्या भावाची गॅरंटी, किंवा त्यांच्या वस्तूच्या उत्पादनाला एवढी बाजारपेठ आम्ही तुम्हाला देतोच नाही तर तुमचा माल आम्ही विकत घेतो, किंवा त्यांच्या निर्यातीला सबसिडी, या सगळ्याला मात्र बंदी. आणि मग शेती क्षेत्राचं काय रे बा? आज जागतिक बाजारपेठेत आणि अधिकृत आकड्यांमध्ये हे निष्पन्न झालंय की भारताच्या शेतीला -123% एवढी निगेटिव्ह सबसिडी आहे. ऍक्च्युली एक सोपा अर्थ आहे त्याचा, त्याचा सोपा अर्थ आहे, खरं म्हणजे शास्त्रीय अर्थशास्त्राच्या निकषावर ज्या शेतमालाला 223 रुपये भाव मिळाला पाहिजे त्याला त्याऐवजी सुमारे 100 रुपये भाव दिला जातो, -123%. आणि अमेरिका, पश्चिम युरोप, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, डेन्मार्क, नॉर्वे, स्वीडन म्हणजे विकसित देश, ते देशांची आपापली सरकारं आपापल्या शेतीला +77, मी तुम्हाला अमेरिकेचा एक्झॅक्ट आकडा सांगतोय, +77%. +77 अर्थ काय आहे की अमेरिकन शेतकऱ्याच्या ज्या उत्पादनाचा बाजार भाव जर $23 असला तर अमेरिकन सरकार त्याला सांगतं तुला आम्ही $100 देतो त्याच्याकरता, म्हणजे सबसिडी यायचं आणि ती +77 आहे. डब्ल्यूटीओचं सूत्र आहे, जागतिकीकरणाचं सूत्र आहे, नो सबसिडी, नो अनुदान, नो अनफेअर टॅक्सेस आणि ड्युटीज एटसेट्रा. दोहा या ठिकाणी जी डब्ल्यूटीओची 4थी परिषद झाली त्यावेळी केंद्रातलं सरकार NDAचं होतं आणि मंत्री होते आता आपल्यात नाहीत, दक्षिण DMKचे मुरासोली मारन, त्यांचा मुलगा सध्या काही पापांना सामोरा जातोय, मुरासोली मारन मंत्री होते. पण फॉर द फर्स्ट टाइम 4थ्या या परिषदेत भारताने मुद्दा मांडणं चालू केलं की आता बाकी क्षेत्रातलं झालं की उदारीकरण, आता शेतीचं काय, आता तुमचे अनुदान बंद करा. EU ला परवडणार नाहीये, EU ब्रिटन आणि फ्रान्सला काही €1 बिलियन, काही आकड्यांचे खेळ आपण चौकास करू पण मोठा आहे तो आकडा, एवढी शेतीचं अनुदान EU ब्रिटिश शेतकऱ्याला देतं, EU फ्रेंच शेतकऱ्याला देतं, एकदम त्यांना उघड्या रहायचीच वेळ येईल. भारतीय शेतकऱ्याला, भारतीय शेतकऱ्याला भीती नाही. इनफॅक्ट जागतिक पातळीला शेती क्षेत्राला धस्स आहे की जर या सगळ्या सबसिड्या हे बंद झाल्या आणि खुली इव्हन लेवल फील
शेती क्षेत्रातली सुद्धा उदारीकरणाच्या धोरणाला अनुसरून योग्य स्पर्धा झाली तर भारतीय शेतकरी जागतिक बाजारपेठ काबीज करेल. मी हे वाक्य देशाबद्दलच्या खोट्या अभिमानापैकी उगाच नाही म्हणत आहे, मी तुम्हाला दोन किंवा तीन छोटी छोटी भरभर उदाहरणं बोलतोय. नंबर एक, दूध. आज जगामध्ये दुधाच्या उत्पादनात भारत क्रमांक एकवर आहे. ती क्रांती सहकार क्षेत्राद्वारा झाली, त्यामागे वर्गीस कुरियन यांच्यासारखा असामान्य कुवतीचं आणि दूरदृष्टीचं नेतृत्व पण आहे. पण तो ज्या शेतकऱ्यापासून गुजरातमध्ये आनंद या ठिकाणी पटेल म्हणून शेतकरी त्यांनी बनवलेली कोऑपरेटिव्ह सोसायटी म्हणून अमूल, अमूलला कुठे जागतिक स्पर्धेची भीती आहे? अमूल 20 रुपयाला पिझ्झा देत. अमूलच्या 20 रुपयाच्या पिझ्झावर वधू परीक्षा वरपरीक्षा पण होते. अमूलला पिझ्झा हट डोमिनोज पिझ्झा याची भीती नाही, अमूलच्या पिझ्झाची भीती उरलेल्यांनी बाळगावे. अमूलचं चीज, अमूलचं बटर जागतिक बाजारपेठेमध्ये पोहोचूच शकतं. ते सामान्य शेतकऱ्याच्या बळातून सहकार चळवळीमधून आता ते तिथपर्यंत पोहोचले. पण आपण दुधाच्या उत्पादनात एक, आणि ऍक्च्युली आनंद वाटावी भारतीय नात्याने अशी गोष्ट म्हणजे दुधाच्या उत्पादनात नुसते नंबर एकवर नाही होत, अमेरिकेला मागे टाकून एकवर पोहोचलो आहोत आणि एकवर राहिलो होत गेली 3 वर्ष. 3 वर्षापूर्वी पहिल्यांदा झालं दुधाच्या उत्पादनात नंबर एक. स्ट्रॉबेरी हे जे उत्पादन आहे हे इकडं नाशिक भागातल्या एका शेतकऱ्याने आधी चालू केलं. तो शेतकरी सरकारच्या नियंत्रणानं वैतागला होता. त्यांनी कोणातरी तज्ज्ञाला विचारलं की शेतीतलं मला तुम्ही असं उत्पन्न सांगा की ज्याच्यावर सरकारचं नियंत्रण नाही. ज्या शाण्याने सुचवलं त्यांनी सांगितलं स्ट्रॉबेरी. स्ट्रॉबेरीसाठी थंड आणि समशीतोष्ण हवा लागते वगैरे वगैरे. नाशिक भागात तर तशी तर नाही, पण त्यांनी पीक घेणं चालू केलं. पुढे पश्चिम घाटावर ते पसरले, आता एक मुख्य केंद्र महाबळेश्वर सुद्धा होऊन बसलेलं आहे. पण सध्या जगामध्ये आकाराला आणि गुणवत्तेला सुद्धा सर्वोत्कृष्ट स्ट्रॉबेरी समजली जाते, सह्याद्रीच्या घाटमाथ्यावरच्या आपल्या शेतकऱ्यांनी पिकवलेली स्ट्रॉबेरी. मी तुमच्याशी बोलतोय तारखेपासून 1 महिन्यांनी सुद्धा, जर तुम्हाला चांगल्या गोष्टी टीव्हीवर पाहायला अलर्जी नसेल तर विम्बल्डन चॅम्पियनशिप पहा. त्याच्यामधल्या मेन्सच्या मॅचेस सुद्धा पहा. पण त्या विम्बल्डन मध्ये अशा त्रिकोणी कोन मध्ये जी स्ट्रॉबेरी आणि त्याच्यावर क्रीम असतं ती स्ट्रॉबेरी भारतीय शेतकऱ्याची असते, महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याची असते. भारतीय स्ट्रॉबेरीनी युरोपीय स्ट्रॉबेरीला खो दिला. युरोप म्हणजे आदर्श हवा आहे स्ट्रॉबेरी करता, पण स्ट्रॉबेरी करता सुद्धा दिलाय. बाकीचं तुम्ही कुठलंही उत्पादन घ्या, भारताची शेती क्षेत्रातली उत्पादकता प्रॉडक्टिव्हिटी जगातल्या उत्तम प्रॉडक्टिव्हिटीच्या 1/3 निघते. मी सरासरी काढून सांगतोय तुम्हाला, दूध असो गहू असो तांदूळ असो विविध, अक्रॉस द बोर्ड भारताची शेती क्षेत्रातली उत्पादकता प्रॉडक्टिव्हिटी 1/3 आहे. माझ्याबरोबर कॅन यू इव्हन बिगिन टू थिंक की 1/3 उत्पादकतेसहित जर आपण दुधाच्या क्षेत्रात जगात नंबर 1 आहोत, तर जर आपण अमेरिकन उत्पादकता सुद्धा गाठायला सुरुवात केली तर आपण किती दूध निर्माण करू? रोज पृथ्वीला सकाळी दुधाने आंघोळ घालू शकू एवढं दूध. ग्रॅव्हिटेशनल फोर्स सहित आंघोळ फुकट देऊ आपण जगाला, सांगू देश विश्व बंधूंनो विचार करा व्हिस्की पेक्षा दूध बरं. तेच गव्हाच्या बाबतीत आहे, तेच तांदळाच्या बाबतीत आहे, तेच तुम्ही कुठल्याही अंतःकरणाला गरज पडावी तशी वस्तुस्थिती की प्रॉडक्टिव्हिटी कमी आहे. सरासरी चांगली भारतीय गाय किंवा म्हैस ही सरासरी अमेरिकन चांगल्या गाई म्हशीच्या 1/3 दूध देते. 1 एकर मधलं सरासरी गव्हाचं सरासरी तांदळाचं आपलं उत्पादन हे जिथे गहू चांगला म्हणजे अमेरिका आणि तांदूळ चांगलं म्हणजे जपान, त्याच्या 1/3 काढतो आपला चांगला शेतकरी. गव्हाच्या बाबतीत पंजाब मधला, तांदळाच्या बाबतीत आंध्र मधला शेतकरी हा जगाच्या प्रॉडक्टिव्हिटीच्या बऱ्यापैकी जवळ जातो. पण नॅशनल प्रॉडक्टिव्हिटी जर आपली सरासरी काढली तर त्याच्या सहित आपण एवढे होतो, तर शेतीमध्ये सुद्धा भारत केवढी झेप घेऊ शकेल. भारत आणि चीनची सातत्याने तुलना ही पण जगामध्ये सध्या अपरिहार्य आहेच. आणि आत्ता प्रगती पाहताना अनेक भारतीयांना सुद्धा चीनची प्रगती पाहिल्यावर धस्स होतं, धस्स व्हावी अशी चीननी केली आहे ते नाकारून नाही चालणार. आपल्याला डोळ्यावर कातड ओढून भारताच्या प्रश्नाचं चिंतन करून नाही चालणार आहे. पण भारताची जी शक्तीस्थान आहे त्यामध्ये निश्चित एक शेती आहे. कागदावरचा जो आकार आहे भौगोलिक तो चीनचा भारताच्या सुमारे 2.5 पट आहे, पण शेती योग्य जमीन भारताकडे चीनच्या 1.5 पट आहे.
आणि ती अत्यंत सुपीक जमीन आहे. आणि शेती क्षेत्रातल्या विकासाच्या आधारावर सुद्धा भारत कुठल्या कुठे जाऊ शकतो, तो शेतीतलं उत्पन्न 4% वाढलं तर औद्योगिक क्षेत्रातलं उत्पन्न 10% वाढू शकतं, आणि मग सर्व्हिस सेक्टरमधलं उत्पन्न 14-14.5 म्हणजे राष्ट्रीय सरासरी, ज्याला डबल डिजिट म्हणतात, डबल 10-10+. आज भारत आत्मविश्वासाने ही भाषा बोलणारा देश बनलाय. आपला औद्योगिक, आपला एकूण राष्ट्रीय उत्पन्नाचा विकासाचा वेग वाढत 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 8.5-9, 9.2, आणि आता भारताने भाषा बोलणं चालू केलंय डबल डिजिट. डबल डिजिट केव्हा होईल? शेतीमधलं उत्पन्न जर 4% वाढलं तर तो कच्चा माल जेव्हा औद्योगिक क्षेत्राला मिळतो आणि त्यावर संस्करण करून विक्री योग्य माल तयार होतो, म्हणजे मूल्यवृद्धी झालेला, तेव्हा औद्योगिक क्षेत्राचा विकास 8.5-9-10% होऊ शकतो. तो होतो त्यावेळेला सेवा क्षेत्राचा विकास 13-14-15 असा होऊ शकतो. मग नॅशनल ऍग्रिगेट डबल डिजिट येतं. तर त्याचा अर्थ हा उघड आहे की शेतीच्या विकासाकडे दुर्लक्ष करून त्याला कमी लेखून होणार नाही. असं जेव्हा घडलंय तेव्हा अलीकडच्या काळात विविध गटांना, पक्षांना, राज्यात किंवा केंद्रात काहीशी त्याची किंमत पण मोजावी लागली, असा त्याचा पॉलिटिकल इकॉनॉमी म्हणतात, राजकीय अर्थव्यवस्था, त्याच्यामध्ये त्यांना किंमत सुद्धा मोजती करावी लागलेली आहे. पण शेती क्षेत्र ही सेवा क्षेत्रासहित भारताच्या विकासाची पुढची एक निश्चित मोठी दिशा आहे. या सगळ्या सहित आता पहिल्या 3 पंचवार्षिक योजना पूर्ण झाल्या. इंदिरा गांधी पंतप्रधानही होत्या, नेहरू गेले, युद्ध झाली, दुष्काळ आले, मान्सून फेल गेले, अर्थव्यवस्था अपयशी ठरल्या, पंचवार्षिक योजना अपयशी ठरल्या. 3 वर्ष सुट्टी देऊन आढावा घेऊ म्हणाले तो काळ 66-69 झाला. पण या सर्व काळामध्ये मग देशाच्या अर्थव्यवस्थेतला आणखी एक मुद्दा ठळकपणे पुढे आला, त्याचं नाव आहे गरिबीचं मोजमाप. म्हणजे गरिबी हा नुसता भावनिक बोलण्याचा मुद्दा नाहीये, गरिबीचं मोजमाप. आपण गरिबी हटाव तो राजकीय मुद्दा वगैरे बद्दल वेळोवेळी राजकारणाबद्दल बोललो, त्यात आलं, अजून यायचं झालं तर पुढे सुद्धा येईल. पण गरिबीला काही मोजमाप आहे का, कसं ठरवायचं प्रचंड गरिबी आहे हे? मग त्याला मोजमाप ठरले ते प्रथम निकष 2 डोळ्यासमोर आले. एकाला म्हणतात किमान गरजांचं मोजमाप, मिनिमम नीड्स. माणसाला जगायला हे एवढं एवढं किमान लागतं. सन्मानाने माणूस म्हणून जगायचं असेल तर त्याला किमान अन्न, वस्त्र, निवारा, असं आधीचं गणित होतं. आता त्याच्यामध्ये आणखी 2 भर पडली आहे. ते 2 म्हणजे आरोग्य आणि शिक्षण, याही आता माणसाच्या 5 किमान गरजा. त्या किमान पुरवायला त्याला किती पैसे मिळवता आले पाहिजेत, तेवढे म्हणजे तो मग दारिद्र्य रेषेच्या वर आहे, की त्याचं उत्पादन, उत्पन्न त्याच्या वर आहे. त्याच्या खाली म्हणजे तो दारिद्र्य रेषेच्या खाली. दारिद्र्य रेषा सापेक्षपणे ती प्रत्येक देशांची आपापल्या अर्थव्यवस्थेनुसारही बदलणार. पण एक दुसरा निकष ठरला, त्याला म्हणतात कॅलरी काउंट. म्हणजे मला आज मी जे श्रम करतो तेच उद्या करत राहण्यासाठी किती एनर्जी मिळाली पाहिजे, ऊर्जा, त्याचं नाव कॅलरी काउंट. इंग्लिश पण करेक्ट, जरा छान आहे वर्णन. ते वर्णन आहे टू कीप माय बॉडी अँड सोल टुगेदर. मी काल जसं काम केलं तसं आजही करायला, आज करतोय तसं उद्याही करायला, मला किती पैसे मिळाले पाहिजेत ते मला माझ्या श्रमातून मिळवता आले पाहिजेत, आणि मला ते श्रमही करता येणं एवढी एनर्जी माझ्यामध्ये असायला पाहिजे. त्या सगळ्याचं मिळून नाव आहे कॅलरी काउंट. साधारण 1969-70 पर्यंत एकूण अर्थव्यवस्थेत आणि नियोजनात अशी भावना होती की एकूण अर्थव्यवस्थेचा विकास होऊ दे, शिवाय ती नियोजनबद्ध अर्थव्यवस्था आणि सरकार नियंत्रित आहे, तिचे आपोआप विकासाचे परिणाम झिरपत झिरपत गोरगरीब वर्गाकडे जातील. अर्थशास्त्रातलं याचं नाव झिरप सिद्धांत, थिअरी ऑफ पर्कोलेशन. 1970 सालापर्यंत आढावा घेताना मग जेव्हा धक्काच बसला की यातलं काहीच घडलेलं नाही, उलट घडलंय तर आर्थिक विकासाचा वेग अतिशय मर्यादितच राहिलेला आहे. आणि काही वेळा तर निगेटिव्ह म्हणावा असा आहे, किंवा वाढणारी लोकसंख्या होणारा विकास खाऊन टाकते. विकासाचं प्रमाण 3.5%, आणि लोकसंख्या वाढीचा वेग 2.2-2.4%, आणि इन्फ्लेशन 11-12-13%. म्हणजे राष्ट्रीय उत्पन्नाची निव्वळ किंमत मोजायची झाली तर ती उलट आधीच्यापेक्षा खालीच होती. म्हणजे हे समतेचं वितरण होण्यापेक्षा विषमतेचं वितरण व्हायला लागलं. नेट निव्वळ भाषेमध्ये दारिद्र्य वाढतंय असं चित्र तयार व्हायला लागलं. आणि असं लक्षात आलं की झिरपत तर जातच नाहीये, आपोआप होत नाही. आजपर्यंत ज्यांच्याकडे संपत्ती जात नाहीये त्यांच्याकडे ती जाण्यासाठी काही डायरेक्ट थेट कार्यक्रम हाती घेतले पाहिजेत. अर्थशास्त्रातल्या ह्या सिद्धांताचं नाव आहे थेट चढाईचा सिद्धांत.
डायरेक्ट अटॅक ऑन पॉवर्टी. हे मत चौथ्या पाचव्या पंचवार्षिक योजनेपासून चालू झालं. दारिद्र्य दूर करण्याचे दोन मुख्य रस्ते मग मानले गेले त्यावेळेला. एकाचं नाव आहे की तुम्ही संपत्ती निर्माण करणारे ऍसेट्स निर्माण करा, ते ऍसेट्स जी संपत्ती निर्माण करेल त्यातून दारिद्र्य दूर होईल. अर्थशास्त्रातलं याचं नाव आहे ऍसेट जनरेशन अप्रोच. तर दुसरा सिद्धांत म्हणतो की मुळी तुम्ही संपत्ती निर्माण करणारे ते जे ऍसेट आहेत ते लोकांच्या श्रमातूनच तयार करून घ्या. त्या लोकांच्या श्रमाला मजुरी भाव किती द्या तर तो असा काही द्या की जो मिळाल्यामुळे ते श्रम करणारी व्यक्ती दारिद्र्य रेषेच्या वर येईल. हिचं शास्त्रीय नाव आहे एम्प्लॉयमेंट जनरेशन थिअरी, की रोजगार निर्माण करा. त्या रोजगारातून जे ऍसेट्स निर्माण कराल ते ऍसेट्स प्रॉडक्टिव्ह असतील. गावाकडे आधी पाझर तलाव सरकारी खर्चाने करा आणि मग त्या पाझर तलावाची जी ते पाणी जमिनीत मुरेल आणि ते केशाकर्षणाच्या सूत्रानुसार विहिरींमधनं येईल ते पाणी शेतीला दिलं जाईल, त्यामुळे शेतीचं उत्पन्न वाढेल. हा दारिद्र्यचा एक रस्ता झाला. त्याचं नाव आहे ऍसेट जनरेशन. पण जे एम्प्लॉयमेंट जनरेशन किंवा अर्थशास्त्रातलं दुसरं फार अचूक नाव आहे त्याला म्हणतात वेज एम्प्लॉयमेंट थिअरी. ही भारताची आहे. ही मांडणारे डॉक्टर दांडेकर रथ आणि आंध्र प्रदेशमधले पी आर ब्रह्मानंद म्हणून अर्थशास्त्रज्ञ. वेज एम्प्लॉयमेंट थिअरी की तुम्ही सरकारी खर्चानी सुद्धा तो पाझर तलाव करू नका. तो पाझर तलाव बांधण्यासाठी अकुशल मजुरांना तुम्ही काम द्या, पाझर तलाव त्यांच्याकडनं बांधून घ्या. त्यावेळी त्यांना त्या पाझर तलाव तयार करण्यासाठी मजुरी किती द्या तर ज्याचं कॅलरी काउंट किंवा मिनिमम नीड्स प्रोग्रॅमनुसार काढलेलं असेल एवढं उत्पन्न मिळालं तर तो दारिद्र्य रेषेच्या वर जाईल एवढी द्या. म्हणजे ते रोजगार करताना तो दारिद्र्य रेषेच्या वर तर जाईल व्यक्ती आणि कुटुंब, पण त्याच्या श्रमातून जो ऍसेट तयार होत आहे त्या ऍसेटमधनं पुढे संपत्तीचं चक्र वाढणार आहे. वेज एम्प्लॉयमेंट थिअरी महाराष्ट्राने ज्याचा प्रारंभ केला आणि महाराष्ट्र इतक्या नीट स्वरूपात नाही पण आता फार उशीर आहे, माझं म्हणणं उशीर आहे, देशाने सुद्धा आता स्वीकारलंय तो एम्प्लॉयमेंट गॅरंटी प्रोग्राम, एम्प्लॉयमेंट गॅरंटी स्कीम चा मूळ आधार हा आहे. आमच्या देशाच्या दुर्दैवाने त्या एम्प्लॉयमेंट गॅरंटी स्कीम मध्ये भ्रष्टाचार खूप, अकार्यक्षमता खूप, टाइम ओव्हररन कॉस्ट ओव्हररन खूप. प्रशासन चालवताना सुद्धा मी प्रत्यक्षातही पाहिलं की आमच्या त्याला म्हणतात कप्प्यामध्ये ठेवलेले कार्यक्रम आणि सगळा स्टडी करून अकुशल मजूर करू शकतील अशी कामं आणि रस्ते कुठे बांधतील, चेक डॅम किंवा नाला बंडिंग कुठे करू शकतील, कंटूर बंडिंग कुठे करू शकतील, नुसते बंधारे कुठे करायचे किंवा पाझर तलाव कुठे करायचे ह्याचा स्टडी होऊन ते तहसीलदार प्रांताधिकारी कलेक्टरच्या कप्प्यात ठेवलेलं असतं तिथे. आणि दुष्काळी परिस्थिती उद्भवली किंवा ह्या रोजगार हमीच्या कायद्याखाली 50 जास्ती जणांनी अर्ज करून तहसीलदारकडे काम मागितलं तर त्याला 15 काम दिलं पाहिजे, नाही तर बेरोजगार भत्ता चालू. म्हणजे एक प्रकारे निदान अकुशल मजुराला राईट टू वर्क दिला महाराष्ट्राने आधी, कुशल मजुराला नाही तेव्हा नाही आज नाही, आता देशाने पण स्वीकारलाय. पण तो राईट टू वर्क कुशल मजुरांना पण निदान अकुशल मजुराला देता येईल आणि त्याच्याद्वारे विकासाची कामं झाली, रस्ते झाले, बंधारे झाले. त्रुटी जरूर खूप आहेत पण एक म्हणजे मूळ अप्रोच आणि दुसरी सर्व त्रुटींसहित वस्तुस्थिती उरते की एम्प्लॉयमेंट गॅरंटी कार्यक्रमाने महाराष्ट्राच्या जडणघडणीमध्ये महत्वाची भर घातली. विकासाचे प्रकल्प केले, त्यातनं शेतीची उत्पन्न वाढायला मदत झाली. प्रत्यक्ष काल परवापर्यंत ज्या वाड्या वस्त्या त्यांच्यापाशी पोचायला रस्ते नव्हते ते रस्ते सुद्धा तयार झाले. किमान बाजारातला मजुरीचा भाव वर गेला. साधंच उदाहरण आहे ऊस तोडणी शेतकऱ्याचं. कारखान्याचा गळिताचा हंगाम चालू झाला की इकडं मराठवाड्यामधनं तांडेच्या तांडे येतात, तांडाच म्हणतात त्याला, आणि पालं टाकतात. त्यांच्या पोराबाळांना कोण विचारत नाही, त्यांच्या शिकण्याचं नाही, पण जाऊन ऊस तोडणीचा कामगार. आधी ऊसाचा जो शेतकरी येतो म्हणू शकायचा की मी दिन तो भाव करायचं तर कर नाही तर फुट. पण ज्या क्षणी अकुशल मजुराला पर्याय उपलब्ध झाला रोजगार हमीच्या भाषेत आणि तो पर्याय किमान वेतन कायद्यानुसारचं वेतन देतो त्याला आणि ते स्त्री पुरुषांना समान वेतन आहे. म्हणजे तिथे आलं किमान वेतन आणि समान वेतन, तिथे स्त्री पुरुष भेद नाही आहेत. आपोआप खासगी क्षेत्रात जर आता शेत मजूर हवा असेल तर ईजीएस पेक्षा जास्ती भाव देत तर येईल, नाही तर तो तुझ्याकडे येईल कशाला, तो तिकडेच जाईल. ग्रामीण भागातल्या
विशेषतः नितांत गोरगरीब स्त्रियांना तर न्याय देण्याचं फार मोठं काम या रोजगार हमीने केलेलं ही वस्तुस्थिती आहे. आणि मी पुन्हा पुन्हा रिपीट करतोय की सर्व त्रुटींसहित दोष मान्य करायचे झाले तरीही देशाने आत्ता आत्ता कुठे ते स्वीकारलं, पण दारिद्र्यावर थेट चढाईचा सिद्धांत अस्तित्वात आला. खरं तर तरी वस्तुस्थिती उरतेच की तरी सुद्धा 1991 पर्यंत काही अर्थव्यवस्था फार वेगाने वाढत होती असं नाहीये. 85 ते 90 ह्या काळामध्ये थोडासा अर्थव्यवस्थेचा वेग वाढतोय. काही अर्थशास्त्रज्ञांनी खूप सखोल विचार करून त्यांच्या सेक्युलरिझमचा पुरावा हा त्यांनी या आर्थिक वाढीच्या विकासाला एक सॉलिड बुद्धिमान नाव दिलंय की भारताचा आर्थिक विकासच होत नव्हता, प्रत्यक्ष घडतच नव्हता. नुसता आर्थिक विकास 3.5% नि होत होता GDP, आणि तोही लोकसंख्या खाऊन जात होती, चलन फुगवटा खाऊन जात होते. जयपूर विद्यापीठामधले एक अर्थशास्त्रज्ञ प्राध्यापक राजकृष्ण यांनी विकासाच्या दराला नाव ठेवलं हिंदू रेट ऑफ ग्रोथ. आणि नाव हिंदू रेट ऑफ ग्रोथ का? हिंदू बदलत नाही, हिंदू समाज स्थितीस्थापक आहे, हिंदू समाज बुरसटलेला, हिंदू म्हणजे वाईटच. आणि आपण लय सेक्युलर लागून गेलो, फार साणे झालो. हे कशातनं सिद्ध होतं की जेवढ्या वाईट संदर्भात हिंदू शब्दाचा नाव उच्चार करणे म्हणजे सेक्युलर, आणि हिंदू म्हणजे काही चांगलंय म्हटलं म्हणजे पाप, म्हणजे जातीयतावादी, म्हणजे विषमत, म्हणजे तुम्ही शेंडी जानव सोळ चातुर्वर्ण सगळी भाषा परत बोलताय, अशा हिंदू रेट ऑफ ग्रोथ. मला अर्थशास्त्राचा अभ्यास करतानाही जाणवलंय की विकासाचा दर कमी पडत होता याला हिंदू रेट ऑफ ग्रोथ म्हणणं ह्याच्या एवढ्या चोराच्या उलट्या बोंबा नाहीत दुसऱ्या. तो कशाने कमी पडत होता? खेदजनक असलं तरी वस्तुस्थिती की तो समाजवादाच्या नावाखाली जी आर्थिक धोरणं घेतली जात होती त्यांनी कमी पडत होता. त्यांनी उद्यमशीलतेचा नरड घोटलं जात होतं. न कळत का विना त्यांनीच काळा बाजार आणि हवाला रॅकेट हेलाय, आणि राजकारणातला भ्रष्टाचार प्रशासनातला वाढत गेला. आज अभ्यास करणारा वस्तुनिष्ठ कोणीही अर्थशास्त्रज्ञ हे नाकारत नाही की दारिद्र्य राहिलं, विषमता वाढली, MRTPच्या नावाखाली मोनोपोलीज आल्या, काळा बाजार, उत्पादकता नाही, ह्या सगळ्याला दुर्दैवानी ती समाजवादी आर्थिक धोरणं जबाबदार आहेत. जगाच्या पाठीवर कुठेही या प्रकारची केंद्रीकरणाची आर्थिक धोरणं यशस्वी ठरलेली नाही. एवढी महासत्ता असलेला सोव्हिएट रशिया कोसळला, तो कधीही सोव्हिएट रशिया हा अमेरिकेच्या तोडीसतोड उत्पादक नव्हता. नुसतं प्रचंड लष्कर आणि अण्वस्त्र जमवून महासत्ता नाही होत आहे, झालं तर टिकत नाही. शीतयुद्धाच्या सर्वात तीव्र काळात सुद्धा रशिया अन्नधान्य आयात करत होता. रशियाच्या साम्यवादी पक्षामध्ये प्रचंड भ्रष्टाचार वाढला, कारण लोकशाही नाही, सत्ता बदलणार नाही. उलट साम्यवादी पक्षाचा आधी सदस्य आणि नंतर पदाधिकारी होत हो, जेवढा तू वर जाशील तेवढी आय्याशी जास्त तुला निवांत जगता येईल हे गोर्बाचेवला कळत होतं. गोर्बाचेवनी जे बदलायचा प्रयत्न केला, गोर्बाचेवनी प्रथम राज्य व्यवस्था बदलायचा प्रयत्न केला, प्रथम लोकांना लोकशाहीतले राजकीय अधिकार देण्याचा प्रयत्न केला, परिणाम सोव्हिएट रशियाच कोसळला. त्या तुलनेत गोर्बाचेवपेक्षा दंग शिओफेंग जास्ती शाणा म्हणायला लागेल. त्यांनी चीनच्या गावापासून बीजिंग पर्यंतची राजकीय एका पक्षाची पकड तर मजबूत ठेवलीच, ती ठेवायला करावी लागली तर त्यांनी तियानानमेन चौकामध्ये त्याचे नातू शोभतील अशा पोरांना रणगाड्याखाली चिरडून मारलाच. पण जे आर्थिक धोरण स्वीकारलं ते सर्वस्वी 100% प्रसंगी अमेरिकेपेक्षा जास्त भांडवलशाही आर्थिक धोरण आहे. आज मी हा मुद्दा म्हणतोय याचा अर्थही भारताने सगळंच भांडवलशाही धोरण स्वीकारावं असं नाही, मला अभ्यासांती मलाही असंही वाटतं, आणि हे जरूर सर्व वैयक्तिक मत आहेत, आणि कुणावरच या सगळ्या मतांशी सहमत असायचं निश्चितच बंधन नाही, तरी सर्व मतांचा सन्मान आहे. आजच्या भारताच्या चित्रात सुद्धा खरोखर गोरगरीब समाजाच्या वतीने राज्य शासन शासन व्यवस्थेची मध्यस्थी लागणार आहे. आपल्याला संपत्तीचं उत्पादनही प्रचंड वाढलेलं हवंय, पण उद्या जर चित्र त्यातूनही तयार व्हायला लागलं, जो ग्लोबलायझेशन मधला धोका आहेच, आणि ते 91 ते 2007 या काळामधल्या अर्थव्यवस्थेचा अभ्यास केला तर दिसतं, ते म्हणजे एकूण संपत्ती वाढली, खूप वाढली, पण वाढलेल्या संपत्तीचा मुख्य हिस्सा श्रीमंत वर्गाकडेच गेला, तौलनिक दृष्ट्या कमी हिस्सा गरीब वर्गाकडे गेला. याला एकदम सोप्या भाषेत त्याला म्हणतात गरीब जास्त गरीब झाले आणि श्रीमंत जास्त श्रीमंत झाले. विकासाचा हा रस्ता आपल्याला मंजूर नाही आणि तो टिकाऊ नाही. तेव्हा त्यावर उपाय करण्यासाठी म्हणजे संपत्तीच्या समतापूर्ण वाटपासाठी शासन व्यवस्थेची मध्यस्थी लागणार आहे, पण ती LPG च्या चौकटीत लागणार आहे. WTO आपण स्वीकारले त्यात लागणार आहे. खासगी वैयक्तिक उद्यमशीलतेला ज्यातून चालना मिळेल, शासन व्यवस्था त्याच्या पाठीशी आहे, पण ती खासगी उद्यमशीलता म्हणजे मजुराचं शोषण नाही आणि सामान्य शेतकऱ्याचं किंवा सामान्य व्यक्तीचं अथवा
अंतिमता सामान्य ग्राहकाचं शोषण नाही, हे जरूर लागणार आहे चित्र. ते चित्र व्हायला आम्ही अंतप्रेरणेने शाणे नाही झालो. मी तुम्हाला सांगतो वैयक्तिक पातळीले तर माझ्या काळजाचे कालवा कालो होते. 91 साली अशी वेळ यायला लागली की देश कोलमडून पडतोय, जगाच्या बाजारपेठेत भिकारी होतोय. तेव्हापर्यंत कितीही भारताचे प्रॉब्लेम असले, आपण दरिद्री देश असलो तरी चित्र होतं की भारताने परकी कर्ज फेडण्यामध्ये कधीही खोट खोट आलेली नाही, डिफॉल्ट कधीही नाही. भारताचा आंतरराष्ट्रीय पातळीला क्रेडिट वर्दीनेस पत मोठी होती. पण 91 साली एक वेळ अशी आली की देशाची पण अर्थव्यवस्था कोलमडून पडते आहे, परकी चलनाचा पण साठा नाही. एक दिवस असा आहे की ज्या दिवशी आपल्याकडे पुढच्या 1 तारखेला परकी कर्जावरचं व्याज, मी मुद्दलाबद्दलही बोलत नाही, व्याज देण्या एवढा सुद्धा निधी भारताच्या गंगाजळीत नव्हता. आपल्याला भिकारी बनून वर्ल्ड बँकेकडे आणि IMF कडे जावं लागलं की आम्हाला 5 बिलियन तांत्रिकदृष्ट्या आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतलं, त्याचं नाव असतं SDR, स्टॅच्युटरी ड्रॉइंग राईट्स, आपण आपल्या पुरता एकदम सोपा व्यावहारिक अर्थ असेल डॉलर एवढ्या अर्थव्यवस्थेला, पण तारण काय ठेवताय? हॅलो सोनं, वर्ल्ड बँक म्हणाली विमान न्यूयॉर्कला उतरू द्या, तेवढं तारण असलेलं सोनं दिलं तर केवढी आंतरराष्ट्रीय पातळी कर्जाचे व्यवहार होतात हे अगदी तारच असली. तेच किंवा 91 सालचा भारत बनला होता भिकारी देश, दिवाळखोर देश, मग बदललो आम्ही, दबावा सक्तीने बदललो. काय बदलताय ते ओळखून आधी आपण का नाही समजू शकत? भारताच्या आधी चीननी बदलणं चालू केलं, साम्यवादी चीननी बदलणं चालू केलं. September 1977 माओ गेला, 1.5-2.5 वर्ष सत्ता संघर्ष चालला, त्यामध्ये 4 जणांची चांडाल चौकडी असंच नाव आहे त्याचं, कॉकस, ती माओची एक पत्नी, तिचा तर वय झाला, आणि आणखी 3 जण यांना सत्तेत यायचं होतं. पण त्यांना मोडून काढून आधी अज्ञातवासात असलेला आणि माओचा खरंच इतका विश्वासातला मित्र म्हणून त्याला मारला नाही माओनी, नाहीतर सत्ता संघर्षात माओनी आधी मारलं सुद्धा खूप जणांना. असा दंग शिओ फेंग आधी एका कापडाचं काम करत होता कामगार म्हणून. माओ गेला, चीनमध्ये पुन्हा खळबळ माजली, त्या अंतर्गत उभारून आला तो दंग शिओ फेंग, देंग शिओ फेंग. त्याची घोषणाच होती त्याची, इट इज ग्लोरियस टू बी रिच, अशी चीनला त्यांनी दिलेली घोषणा, इट इज ग्लोरियस टू बी रिच. आणि समाजवाद म्हणजे काय असं तो म्हणाला, बदलायला पाहिजे. आणि मला हे धोरण लाल आहे का पांढऱ्याशी कर्तव्य नाही, ऍज लॉंग ऍज इट वर्क्स इट वर्क्स, हे दंग शिओफेंगचे वाक्य. 78 सालापासून त्यांनी अर्थव्यवस्था बदलणं चालू केली. आज आपल्याला काळजाची कालवा कालवायची वेळ येते की चीन भारताच्या कुठल्या कुठे आजच्या तारखेला पुढे. मला आता मी म्हणणार आहे, मला माहितीच आहे की अनेक जगातले तज्ञ ते म्हणतात, म्हणून माझा जो अल्पसा अभ्यास आहे त्या अभ्यासात भारताबद्दलचा एक आनंद अभिमान मिसळा तर आपण या श्रद्धेपाशी पोचतो की काही काळानंतर भारतही चीनला ओव्हरटेक करेल आणि भारताचा विकास चीनपेक्षा जास्त टिकाऊ आहे. मला याची पण खात्री आहे पक्की की जर एकाधिकारशाही आणून आणि माझे सगळे नागरिकत्वाचे स्वतंत्र अधिकार काढून घेऊन भारत जगातलीच होणार असेल तर मला फास्टेस्ट ग्रोईंग इकॉनॉमी नाही झालो तरी चालेल. पण लोकशाही सहित त्या लोकशाहीतले दोष दूर करत खऱ्या अर्थाने नेबल तो टिकणार आहे तो विकास. की वस्तुस्थिती उरते की चीन भारताच्या कुठल्या कुठे आहे. चीनने 78 साली सुरुवात केली आणि आपणहून केली, भारताने 91 साली केली आणि जागतिक दबाव. मी तुम्हाला निशंकपणे सांगणार आहे की खरं म्हणजे काही काळासाठी का विना भारताला एक शहाणं नेतृत्व मिळालं आणि त्यांनी चालू केले ते बदल, ते नेतृत्व नाही टिकलं, ते देणारा माणूस असामान्य म्हणून नाही टिकला. तो काही म्हणा तुम्ही, तो राज्यव्यवस्थेचा बळी झाला असेल, त्याची पण धोरणं चुकली असतील, किंवा एका बोफोर्सनी त्याच्या नरडीचा घोट घेतला. मी राजीव गांधींबद्दल बोलतोय. 1985 सालापासून राजीव गांधींनी आपणहून आर्थिक उदारीकरण सुरू केली होती, आता मागे वळून पाहताना अनेक जण कबूल करतात. आईच्या मृत्यूनंतर राजीव गांधी पंतप्रधान झाले. डाऊन टू द लास्ट कोअर सभ्य सुसंस्कृत आणि मिस्टर क्लीन माणूस. थोरला मुलगा, पण नेहरूंचा नातू आणि इंदिराजींचा मुलगा, याला यायचं नव्हतं राजकारणात. शिकत असताना ज्या मुलीवर प्रेम केलं तिच्याशी लग्न केलं, एके काळी लोक असं करत असत बुवा. आणि ठरवून राजकारणात नव्हते, इंडियन एअरलाइन्स मधला पायलट तरी रुबाब नाही तिथे. त्या काळातल्या सुद्धा रॉयलचे जे रिपोर्ट्स आहेत, लोक सांगतात हा काय क्राउन प्रिन्स कहो, राजघराण्याचा युवराज,
म्हणून वैयक्तिक पातळीला राजीव गांधींच्या वागण्यात अशी काही मस्ती, गर्विष्ठपणा, अहंकार असं जायचं नव्हतं राजकारणात. की पटला वाटला मुलगा आपले राजकारणाचे सूत्र पुढे चालवेल तो धाकटा होता संजय गांधी. संजय गांधींची आक्रमक धोरण का असतील ती, वादळी कारकिर्द सगळी ती तितकीच वादळी दुःखद पद्धतीने संपली, त्यावेळेला कोणतरी हवाय. तरी त्यावेळी सोनिया गांधींनी राजीव गांधींच्या राजकारणातल्या प्रवेशाला विरोध केला होता, टोकाचा विरोध केला होता. पण राजीव गांधी म्हणाले आईला कोणीतरी विश्वासातला हवंय म्हणून मी पाऊल टाकतो. आले, सरचिटणीस झाले, काय त्यांचे चार प्रसंग सांगितले जातात बरं का. हे भारत पक्षांची वाढ आहे ही केंद्रामध्ये. समजा काँग्रेस एक राष्ट्रीय पक्ष आहे, त्याला ज्यांच्यावर जबाबदारी आहे मानली जाते किंवा ते पण म्हणतात की आमची निसर्गदत्त परिस्थितीत एक भारतीय जनता पक्ष, साम्यवादी पक्ष, की अखिल काँग्रेसच्या अखिल भारतीयपणाला राजकीय पर्याय अखिल भारतीयच पाहिजे. तो नाही घडू शकला. आज आजच्या तारखेला सुद्धा त्या खऱ्या अर्थाने किती आहे यापुढे काही प्रश्नचिन्ह जरूर राहतील. मग प्रादेशिक शक्तींचे उदय. तमिळनाडूमध्ये द्रविड मुन्नेत्र कळघम अस्तित्वात आधीपासून होतं, पण सत्ता मिळणं 77 जनता प्रयोग फसल्यानंतर चालू झालं. डीएमके चळवळ मुळात चालू झाली 1920 सुमाराला रामस्वामी नायकर, द्रविडस्तानची मागणी. तमिळ म्हणजे आर्य नाईक, उत्तर भारत म्हणजे आर्य, संस्कृत, रामायण, महाभारत. इकडे रावणाला जाळतात, तिकडे रामाला जाळतात. तिकडे रावणाला श्रेष्ठ मानतात, तिकडे आम्ही द्रविड, तिकडे सिंधू संस्कृती ही सुद्धा द्रविडांची. तुम्ही आम्हाला या देशाचे मूळ निवासी, आम्ही अशीच सगळी मागणी. द्रविडस्तान देश स्वतंत्र झाल्यावर या डीएमकेची, आधी त्याचं संघटनात्मक नाव होतं द्रविड कसगम, कळघम म्हणजे संघटना, एकात्मता. द्रविड मुन्नेत्र कळघम हा त्याचा मग राजकीय पक्ष बनला. त्या राजकीय पक्षाची स्वातंत्र्यानंतर पहिली मागणी होती फुटून निघायचं द्रविडस्तान. पुढे अण्णादुराईंच्या नेतृत्वाखाली चीनच्या लढाईनंतर अण्णादुराईंनी भूमिका घेतली की नाही, आम्हाला भारतापासून फुटून नाही निघायचंय, एकरूप आम्ही भारतीयच आहोत. आता आमचा राजकीय कार्यक्रम तमिळ भाषा आणि संस्कृतीच्या हिताचं संवर्धन. डीएमके एक राजकीय शक्ती म्हणून तमिळनाडूमध्ये अस्तित्वात आधीपासून होती. जनता पक्षाची निवडणूक युती आहे, पुढे पक्ष फसला, प्रयोग फसला, तहस बर्बाद, जनता पक्षाची म्हणजे छकलं उडाली. पण तमिळनाडूच्या राजकारणामध्ये डीएमके पॉवरफुल बनला तर बनलाच. किती बनला, आजच्या तारखेलाही तमिळनाडूचं जे राजकारण, देशा राज्यातलं राजकारण आहे, हे काय राष्ट्रीय पक्षांभोवती फिरत नाही, ना काँग्रेस, ना भाजप, ना कोणीच, साम्यवादी पण नाही. डीएमके आणि AIADMK, डीएमके फुटली, अण्णादुराईंच्या मागे डीएमके फुटली. म्हणून MGR जे चित्रपट अभिनेता होते ग्लॅमरस होते, आणि मूळ करुणानिधींची मूळ जी राहिली, करुणानिधी स्क्रिप्ट रायटर होते तमिळ चित्रपटांचे. डीएमके आणि AIADMK बनले. पण प्रादेशिक शक्तींचा विकासही चालू झाला. आंध्रची ही कहाणी अशी बोलली जाते की आंध्र प्रदेशमध्ये 1983 आंध्र प्रदेशमधला ग्लॅमरस अभिनेता NTR रामाराव यांनी तेलुगू देशम पक्षाची स्थापना केली. स्थापना मार्च आणि जानेवारी 84 झालेल्या निवडणुकीत आंध्र प्रदेश विधानसभेमध्ये NTRना 2/3 बहुमत. NTR चित्रपटांच्या मध्ये पौराणिक भूमिका करत असत. त्यावेळेला जे आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री होते त्यांना एकदा राजीव गांधी काहीतरी रागवून बोलले विमानतळावर. हैदराबादला राजीव गांधी उतरले, काहीतरी आलेले होते, रागवून बोलले. ते इतके सडेतोड परखड आणि म्हणजे शब्द कडक होते की विमानतळावरच टी अंजय्या हे जे मुख्यमंत्री होते त्यांच्या डोळ्यात पाणी आलं. त्यावेळपर्यंत TV येणं चालू झालं होतं, पत्रकार तर भोवती होते असतातच अशा सर्व ठिकाणी, फोटो पण होते. तेलुगू अस्मितेचा अपमान मानला गेला तो, आणि त्या अपमानाला प्रतितोड म्हणून मग NTR यांनी तेलुगू देशम पक्षही स्थापन केला, एक वेगळा कार्यक्रम दिला. January 84 निवडणुकीत 2/3 बहुमत. ही मूळ घटना काय होती बघायला गेलं, काय केला हो राजीव गांधींनी अपमान, एक्झॅक्ट घटना काय आहे. तर विमानातनं उतरल्यावर राजीव गांधी मुख्यमंत्र्यांना रागवले की तुम्ही कशाला आलात एअरपोर्टवर, तुम्ही आणि अख्खं मंत्रिमंडळ तिथं मुजरा करायला हजर. दिल्लीपती वा जगत दिल्लीश्वरो वा जगदीश्वरो कणे झुकायची सवयच ना, ते हजर तिथे. ते राजीव गांधींनी बिनपाण्याने केली की कशाला आला, तुमचा मोलाच्या वेळ वाया कशाला घालवत, काम करा, मला रिसीव्ह करायला एअरपोर्टवर नाही आला तरी चालेल, ते रागवण होतं. सत्तेमध्ये पुढे पंतप्रधान बनल्यानंतरच्या काही काळाने मग राजीव गांधींच्या दौऱ्यानंतर दिल्लीला त्यांनाही रिसीव्ह करायला माणसं यायला लागली. राजीव गांधी त्यांना काही बोले नसे झाले ती गोष्ट वेगळी. पहिले राजकारणात उतरलेले राजीव गांधी निश्चितपणे नुसते व्यक्ती म्हणजे फिजिकल पातळीला हँडसम होते असं नाहीये, माणूस म्हणूनच राजीव गांधी हे हँडसम व्यक्तिमत्व होतं.
राजकारणात येताना निश्चितपणे मिस्टर क्लीन. आईच्या मृत्यूनंतर आले, पंतप्रधान बनले. त्यावेळच्या संघातले नानाजी देशमुख यांनी आवाहन केलं त्या निवडणुकीत की सगळे आपल्याला केंद्रातलं सरकार बळकट पाहिजे म्हणून या. त्यांनी झालं असेल असं फार मानण्याचं कारण नाही, पण राजीव गांधींना आणि काँग्रेसला प्रथमच वैध मतांच्या 50% अधिक मतं मिळाली आणि 400 जास्ती खासदार मिळाले. उरलेल्या सगळ्या विरोधी पक्षांकडे मिळून एक काहीतरी 115-120 असं काहीतरी इतके कमी खासदार होते. खरं म्हणजे राजीव गांधींनी उचललेले अनेक पावलं ही देशावर दीर्घकालीन परिणाम करणारी आहेत ही वस्तुस्थिती आहे. भारतातली संगणक क्रांती ह्याच्यामध्ये राजीव गांधींचा सिंहाचा वाटा आहे हे नंतर तर एकदा प्रमोद महाजन यांनी सुद्धा बोलताना जाहीर केलं होतं. ते म्हणाले, आम्ही त्यावेळी विरोधी पक्ष म्हणून टीका जरूर केली पण वस्तुस्थिती आहे की संगणकाची क्रांती. राजीव गांधींची पहिली टीम एकदम उत्तम माणसांची होती. त्यांनी जे बनचुके राजकीय पुढारी त्यांना बाजूला ठेवलेलं होतं. अरुण सिंग, अरुण नेहरू, सॅम पित्रोडा, मुद्दाम अमेरिकेतून त्यांनी वैयक्तिक पुढाकार घेऊन बोलवून घेतलं. ते डॉक्टर वसंतराव गोवारीकर, खूप नावं सांगता येतील. देशाच्या विकासाचे मध्यवर्ती कार्यक्रम डोळ्यासमोर ठेवून त्यांनी मिशन साखली मोलाची आहेत. सॅम पित्रोडा सारख्या व्यक्तींनी, त्याला नंतर राजकीय पुढाऱ्यांनी अडचण केली नसती तर कधीच टेलिकॉमची क्रांती भारतामध्ये यापूर्वी कधीच घडली असती. घडलीच, पण आपला वेग कमी पडला. सॅम पित्रोडांना नंतर पॉलिटिशियननी त्रास दिला. स्वतः भ्रष्ट असलेल्या पॉलिटिशियननी पित्रोडांवर भ्रष्टाचाराचे आरोप केले. पित्रोडांना हार्ट अटॅक आला. त्याने अमेरिकेतलं सगळं सोडून आले होते. 1 रुपया पगारावर काम करत होते. ही पहिली जमवलेली टीम मला वाटतं राजीव गांधींचा हाय पॉइंट 31 डिसेंबर 1985 ला राजीव गांधींनी दिलेलं भाषण आहे. अलीकडचं वर्ष हा त्यांचा भारताशी असलेला हनीमून आहे. स्वतंत्र भारताच्या इतिहासातलं ज्याला सर्वात उत्तम बजेट असं निरपवाद सर्व अर्थशास्त्रज्ञ म्हणतात ते फेब्रुवारी 1985 मध्ये व्ही पी सिंग यांनी जाहीर केलेलं बजेट आहे. व्ही पी सिंग अर्थमंत्री होते त्यांच्या मंत्रिमंडळात. त्या बजेटला सर्व विचारधारांच्या सर्व स्लॅन्ट कल बायस सर्वांनी म्हटलं की भारताचं सर्वोत्कृष्ट बजेट आहे. 85 फेब्रुवारीचं बजेट ही भारताने स्वयंस्फूर्तीने सुरुवात होती उदारीकरणाची, आर्थिक धोरणांच्या निश्चितीची. हे जे ऑप्रेसिव्ह अत्याचारी कर होते ते जरा कमी करण्याची, पण त्याचवेळी कर संकलन वाढवण्याची. मात्र व्ही पी सिंग यांनी काळा पैशाविरुद्ध प्रचंड मोहीम हाती घेतली आणि अनेक आधी काही वेळा जी व्हॉलंटरी डिस्क्लोजर स्कीम नावाचं लफडं होतं ते न करता छापे घालणं चालू केलं आणि कोणाचीच दयामाय बाळगली नाही त्याच्यात. त्या पाठीशी राजीव गांधी पण होते की ह्याच्यात उच्च नाही, नीच नाही, कॉन्टॅक्ट नाही, नथिंग. काळ्या पैशावर छापे म्हणजे एकाच वेळी कॅरेट अँड स्ट्रिक्ट पॉलिसी आहे की आर्थिक धोरणं नीट करतो, शिथिल करतो, सैल करतो, टॅक्स कमी करतो. प्रामाणिकपणे भरणं चालू करा, नाही केलं तर जे तुटून पडू ते तुमच्या पाठीशी मग नंतर कोणी राहणार नाहीये. ज्याला लॉंग टर्म फिस्कल पॉलिसी LTFB हा शब्द नंतर उच्चारत पण नाहीये कोणी, हा 85 बजेटमध्ये पहिल्यांदा आला. सामान्य माणसापासून उद्योजकांना विश्वास होता आणि म्हणजे विश्वास देण्यात आला बजेटमध्ये. आणि जे सरकारी व्यवस्थेची ऑक्टोपसची पकड आहे अर्थव्यवस्थेची ती शिथिल करायला सुरुवात केली होती. कधी जर राजीव गांधींवर लेख किंवा असं काही लिहायचंच झालं तर माझ्या मनात त्याचं शीर्षक आहे एक हँडसम शोकांतिका. वस्तुस्थिती ही उरते की ते बोफोरच्या चक्रात सापडले ते वरच आले नाहीत परत. म्हणून खरं खोटं आजपर्यंत देशाला माहीत नाही. 67 कोटी खरंच खाल्ले गेले का? त्यांचे आधीचे कॅबिनेट सचिव ज्यांची कर्तबगारी पाहून राजीव गांधींनी त्यांना निवृत्तीनंतर सुद्धा आपला सल्लागार नेमलं, प्राईम मिनिस्टर्स, ॲडवायझर टू प्राईम मिनिस्टर, असे निश्चितपणे असामान्य कुवतीचे वरिष्ठ IAS अधिकारी BG देशमुख यांनी आता लेखी, आता त्याचं मराठी भाषांतरही आहे, जे त्याच्यात ते म्हणतायत की बोफोर्समध्ये भ्रष्टाचार झाला हे निश्चित. बीजी देशमुख आणि असं अनेकांना वाटतं वैयक्तिक राजीव गांधी त्याच्यात सामील नसावेत, पण कोणी केला राजीव गांधींना माहीत होतं, पण त्यांना प्रोटेक्शन द्यायचा राजीव गांधींनी प्रयत्न केला. तरी त्या सत्यासमोर एक क्वेश्चन मार्क आहेच. 2004 निवडणुकीच्या 1 महिना आधी दिल्ली कोर्टाने बोफोर्समध्ये राजीव गांधींची निर्दोष मुक्तता केली की राजीव गांधी नाहीत त्याच्यात सामील. पुन्हा एकदा सिंपथी वेव आई गेल्यावर दुसरी सिंपथी वेव, नितांत जो दुःखद मृत्यू झाला म्हणजे 21 मे 1991, तिसरी सिंपथी वेव, बोफोर्समध्ये ठरले निर्दोष. पण त्यावेळच्या एका वृत्तपत्रांनी राजीव गांधींच्या दरवर्षीचा एक याप्रमाणे असे फोटो छापले होते. फक्त चेहरा, 84-85 तजेलदार आणि डोक्यावर सगळे केस आहेत. गळत 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 केस. 89 राजीव गांधी यांच्या चेहऱ्यावरचा ताण दिसत होता.
पाच वर्षात 20-25 वर्षाचं वय वाटावं असं वाढलेलं, केस कमी झालेले, ज्या लोकांनी 1984 साली राजीव गांधींना 80% जास्त खासदार दिले, त्याच लोकांनी राजीव गांधींच्या आजोबांच्या जन्मशताब्दी वर्षात निवडणुकीत राजीव गांधींचा पराभव केला 89. माझं म्हणणं आहे, व्यक्तिगत पातळीला जय पराजय व्हीपी सिंग राजीव गांधी यांचा असेल नसेल, लोकशाहीचा विजय तो राजीव गांधींनी खिलाडू वृत्तीने स्वीकारलेला होता. आसामच्या विद्यार्थ्यांशी चर्चा करून राजीव गांधींनी करार घडवून आणला, निवडणुका केल्या. आसू, ऑल इंडिया स्टुडंट्स युनियन आणि ऑल आसाम गणसंग्राम परिषद यांनी एकत्र येऊन एका पक्षात रुपांतर केलं, त्याचं नाव एजीपी आसाम गण परिषद. December 85 निवडणुका झाल्या, ह्या सगळ्या काळात त्या पाहायला चर्चांच्या वेळी मी तिथे उपस्थित होतो. काँग्रेस हारलं आणि एजीपीकडे सत्ता आली. खालिस्तान प्रश्न दूर करण्याच्या दृष्टीने राजीव गांधींनी पुढाकार घेऊन त्यावेळच्या अकाली दलाचा नेता हरचंद सिंग लोंगोवाल यांच्याशी चर्चा केली आणि राजीव लोंगोवाल करार केला, रितसर निवडणुका घेतल्या, काँग्रेस हारलं आणि अकाली दल आणि भारतीय जनता पक्ष यांचं सरकार त्यावेळेला बनलं. काश्मीर प्रश्न सोडवण्याच्या दृष्टीने राजीव गांधींनी पावलं उचलली. आणि मी काय सांगायला तुम्हाला वेळ घेतोय, तर या सगळ्या काळात इंटेलिजन्स ब्युरो राजीव गांधींना सांगत होतं की तुम्ही निवडणुका घेतल्या तर काँग्रेस हारणार आहे, तुम्ही हारणार आहात. आणि राजीव गांधी म्हणालेले की हारलो म्हणून काय झालं, काय सत्तेमध्ये अमर पडताय काय, देशाच्या दृष्टीने हे घडणं महत्वाचं आहे म्हणून करू. हे पंतप्रधान पदावर बसून आणि जितेजी ज्याला माहीत असतं की हा जर करार केला निवडणूक झाली तर एजीपी जिंकणार आहे, पण आसामचा प्रश्न मिटणं देशाच्या हिताचं, ही पावलं पहिल्या काळातली. पण राजीव गांधींना शाहबानो प्रकरणाने पण गिळंकृत केलं, बोफोर्स प्रकरणाने पण गिळंकृत केलं, अन्यथा उदारीकरणाच्या आर्थिक धोरणांवर सुद्धा. ऍक्च्युली या देशाला भूतकाळाकडे बघ, त्याच्याऐवजी भविष्यकाळाकडे बघ, हे ज्या संज्ञेने शिकवलं 21वे शतक, तर राजकीय आणि सार्वजनिक जीवनात ही संज्ञा ही राजीव गांधींची देणगी आहे. पण तुमच्या माझ्याकरताचा मूळ मुद्दा राहतो, अंतस्फूर्तीने स्वीकारलेला तो जो उदारीकरणाचा रस्ता होता त्याला ब्रेक पण मिळाला. आणि धोरणं राजीव गांधींचीच जबाबदारी आहेत, पण 89 पराभव पण आहे, मग व्ही पी सिंग, मग आर्थिक धोरणं ती डावी पण होती. इतकी अस्थिर सरकार की पुढे नरसिंहराव सत्तेत येईपर्यंत ते बदलू नाही शकलं. पुढची कहाणी आपल्या वेळांनुसार आपण समजावून घेऊच घेऊ. पण जेव्हा जागतिकीकरणाच्या जमान्यामध्ये भारत प्रवेश करतोय, त्या 91 सालापासून आजपर्यंत, आता अनेक शक्ती आजही चर्चा करतात की जागतिकीकरण चांगलं का वाईट, अजूनही चालू असतं. मला मुळामध्ये एक सोपं उत्तर वाटतं की हा चॉईस नाही आपल्या समोर, चांगलं का वाईट, फे अकम्प्ली, कारण घड्याळाच्या काठी नाहीत उलटे फिरवता येणारे. जागतिकीकरणाच्या प्रोसेसमध्ये जायचं नसेल तर भारतासमोरचा रस्ता म्यानमार किंवा नॉर्थ कोरिया आहे. व्हायचंय का तसं? आता आजच्या तारखेला तर तसं व्हायचा निर्णय घेतला. हे जे जे म्हणतात ना जागतिकीकरणाला विरोध करणारे, स्वतः सत्तेत बसले तरी त्यांना ही धोरणं बदलता नाही येणार. स्पीडचा प्रश्न येऊ शकतो, फर्स्ट जनरेशन रिफॉर्म काय वेगाने करायचे ते पूर्ण झाल्यावर आता सेकंड जनरेशनचा वेग काय करूयात, बँका खासगीकरण करायचं का नाही करायचं, कामगार क्षेत्रातल्या सुधारणा आणायच्या का नाही, काय वेगाने, जरूर डिबेट होऊ शकतो. पण जागतिकीकरण, देअर इज नो चॉईस. आणि नो चॉईस म्हणून नव्हे तर उलट तो धोका नसून ती संधी आहे असं जागतिकीकरणाकडे आपण पाहिलं पाहिजे. घड्याळ पाहता मला तुम्हाला एक शेवटचा किस्सा सांगून थांबणं आता आवश्यक आहे. एकदम वेगळ्या क्षेत्रातली गोष्ट आहे. एवढंसं टिसभर इस्रायल राष्ट्र केवढं आहे? 1.5 पुणे जिल्हा. इस्रायलचा आकार केवढा आहे? 1.5 पुणे जिल्हा. म्हणजे इंदापूरहून अल फताच्या दहशतवाद्यांनी मिसाईल पुण्यावर टाकलं, इतकं शेजारी शेजारी. ते इस्रायल उरलेल्या 3-3.5 दिशांना खरंच अरबांचा महासागर, आणि दुसऱ्या बाजूला महासागर नाही पण समुद्र मेडिटरेनियन सी त्याच्या बेचक्यात आहे. अरब देश इस्रायलला मान्यता देत नाहीत, उलट आम्ही त्यांना भूमध्य समुद्र ढकलून देऊ म्हणतात. 1966 साली सगळ्या अरब देशांनी एकत्र येऊन अनपेक्षितपणे इस्रायलवर चढाई केली, हल्ला चढवला, सगळ्या बाजूंनी चढवला, इजिप्त, जॉर्डन, सिरिया, लेबनॉन, बंदच इस्रायलची मुस्कट अभिच. इस्रायलची राजधानी आधी तेल अवीव होती, ती जरा शत्रूपासून लांब म्हणून, नाही तर इस्रायलची सांस्कृतिक आणि ज्यावरनं वाद आजही चालू आहे ते जेरुसलेम. या चढाईचं नेतृत्व अरबांच्या वतीने होतं सिरियाचा राजा, सिरियाची राजधानी दमास्कस. आणि जेव्हा हे कळणं चालू झालं की आता युद्ध होत आहे, होणार, येत्या अक्षरशः 2-5 दिवसात होणार,
त्यावेळेला सिरियाचा राजा एक मगरूर विधान केलं, त्यांनी माजुर्ड वाक्य बोललाय. सिरियाच्या राजाचं वाक्य आहे की वी विल क्रिएट अ हायवे फ्रॉम दमास्कस टू तेलावी. आमचे रणगाडे कसे आम्ही खतम करू इस्रायलला, तर दमास्कस म्हणजे सिरियाची राजधानी पासून तेलावी म्हणजे इस्रायलची राजधानी, हायवेवरून आमचे रणगाडे दंडनात सुटतील, ते तेलावी काबीज करून थांबतील. वी विल क्रिएट अ हायवे फ्रॉम दमास्कस टू तेलावी. त्यावेळेला इस्रायलच्या ज्या पंतप्रधान म्हणजे आपण त्यांना इस्रायलच्या इंदिरा गांधी, इस्रायलच्या मार्गारेट थॅचर अशी नावं देता येतील, त्या होत्या गोल्डा मायर, पोलादी महिला, आयन लेडी, असंच आहे नाव. गोल्डा मायर यांना आयन लेडी असंच नाव आहे. त्यांनी ह्या माजुर्डेगिरीला उत्तर काय दिलंय? दोन प्रकारचं दिलं. एक, त्यांनी राजधानी बदलली इस्रायलची आणि जेरुसलेम मध्ये आणून बसवली. म्हणजे सांगण्यातला प्रकार काय की एवढे लांब कशाला येत आहे, तेलावी तसं थोडं लांब ना, कशाला कष्ट घेत आहे, तुम्हाला हायवे क्रिएट करायचा ना दमास्कस पासून आमच्या राजधानीपर्यंत, राजधानी जवळ आणते, जेरुसलेम राजधानी केली. आणि दुसरं म्हणजे दमास्कस ते तेलावी आम्ही हायवे तयार करू असं सिरियाचा राजा म्हणतोय. गोल्डा मेयर त्यांना म्हणाल्या, चांगली गोष्ट आहे बट मिस्टर किंग प्लीज रिमेंबर दॅट द सेम हायवे लीड्स फ्रॉम तेलावी टू दमास्कस. जागतिकीकरण हा काय फक्त भारताचीच बाजारपेठ काबीज करेल, भारताचंच सार्वभौमत्व संपेल असा हायवे नाहीये. भारत पण जाऊन युरोपची आणि अमेरिकेची बाजारपेठ काबीज करू शकतो, भारताची पण उत्पादनं आणि सेवा या जागतिक दर्जाच्या असू शकतात. त्या असणे म्हणजे सुवर्णयुग. आणि त्यासाठी आता आपली प्रार्थना. नव्या वैभवाची च स्वप्ने सजावी, नव्या वैभवाची च स्वप्ने सजावी, मनी हास्य लेऊन मुक्ती जगावी, मनी हास्य लेऊन मुक्ती जगावी, हवी फक्त उन्मुक्त निर्माण शक्ती, हवी फक्त उन्मुक्त निर्माण शक्ति, नवी ध्येय आसक्त प्रल्हाद भक्ति, नवी ध्येय आसक्त प्रल्हाद भक्ति, हवी फक्त उन्मुक्त निर्माण शक्ति, हवी फक्त उन्मुक्त निर्माण शक्ति, नवी ध्येय आसक्त प्रल्हाद भक्ति, नवी ध्येय आसक्त प्रल्हाद भक्ति, अहंता गळावी अभंगास म्हणता, अहंता गळावी अभंगास म्हणता, तपस्येत तल्लीन आतून होता, तपस्येत तल्लीन आतून होता, प्रतिभे समस्तीत आकार यावे, प्रतिभे समस्तीत आकार यावे, उरी उत्तमाचे ओंकार गावे, उरी उत्तमाचे ओंकार गावे, हवी फक्त उन्मुक्त निर्माण शक्ती, हवी फक्त उन्मुक्त निर्माण शक्ती, नवी ध्येय आसक्त प्रल्हाद भक्ती, नवी ध्येय आसक्त प्रल्हाद भक्ति, जरी एक अश्रू पुसायास आला, जरी एक अश्रू पुसायास आला, तरी जन्म काहीच कामास आला, तरी जन्म काहीच कामास आला, जरी अश्रू विस्फोट होऊन सजला, जरी अश्रु विस्फोट होऊन सजला, तरी मुक्त ज्वाला मुखी जन्म झाला, तरी मुक्त ज्वाला मुखी जन्म झाला, हवी फक्त उन्मुक्त निर्माण शक्ती, हवी फक्त उन्मुक्त निर्माण शक्ती, नवी ध्येय आसक्त प्रल्हाद भक्ती, नवी ध्येय आसक्त प्रल्हाद भक्ति, नवी ध्येय आसक्त प्रल्हाद भक्ति, नवी ध्येय आसक्त प्रल्हाद भक्ति,
नवी ध्येय आसक्त प्रल्हाद भक्ति नवी ध्येय आसक्त प्रल्हाद भक्ति।